हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम एस सेट पेपर वनसाठी शंभरपेक्षा जास्त मोस्ट एक्सपेक्टेड एम सी क्यू बघणार आहोत तर या सी क्यूमधून आपण पूर्ण सिलेबसमधले सी क्यू घेतली आहे आणि हा तुमचं पूर्ण सिलेबस कवर करणार आहे ह्या एक्झाममध्ये चार ते पाच प्रश्न डायरेक्टली विचारण्याची शक्यता असते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच फायदा होईल आहे विद्यार्थी मित्रांनो आजपासून एक्झामसाठी आपल्याला शेवटचे पंधरा दिवस शिल्लक आहेत तर तुमची प्रॅक्टिस चांगली व्हावी म्हणून ग्लोबल ऑनलाईनने परत एकदा टेस्ट सिरीज लाँच केली आहे येत्या तेवीस मार्चपासून ही टेस्ट सिरीज सुरू होणार आहे आणि यात संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एकूण पन्नास टेस्ट असतील आहे आणि संपूर्ण विश्लेषणासहित स्पष्टीकरण यात असणार आहे तुम्हाला वेगळ्या ग्रुपमध्ये जॉईन केल्या जाईल त्यात वेग तुम्हाला तुमचे प्रश्न आणि या टेस्ट सिरीजचे प्रश्न त्याच्यावर स्पष्टीकरण देण्यात येईल मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत ते उपलब्ध असणार आहे सर्व दहा विभागावर प्रश्न असतील परिपूर्ण प्रश्न असतील आणि पेपर वनमध्ये आपल्याला पंच्याहत्तर मार्क्सचे टार्गेट घेऊन चालायचे आहे आणि यावेळेस नक्कीच आपल्याला सेटमध्ये पंच्याहत्तर प्लस मार्क्स मिळणार आहेत त्यामुळे ही बॅच नक्की जॉईन करा येतं तेवीसपासून ते ही सुरू होणार आहे आणि ट्रिपल नाईन नऊशे नव्याण्णवला ही उपलब्ध असणार आहे जर का तुम्हाला पुन्हा यावर याचे डिटेल्स हवे असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता आणि ग्लोबल ऑनलाईन ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकता विद्यार्थी मित्रांनो ही टेस्ट सिरीज आम्ही तुमच्यासाठी खास डिझाईन केलेली आहे आणि पहिला पेपर तेवीस तारखेला टीचिंग ॲप्टिट्यूडवर असणार आहे तसा वेळ आहे दोन वाजता सहा वाजता आठ वाजता तुम्ही देऊ शकता तुमच्या वेळेप्रमाणे आणि नंतर पूर्ण पूर्ण दहाही युनिटवर त्या त्यात एक्झाम्स असणार आहेत सोबतच फुल सिलेबस पण त्यामध्ये पण फुल सिलेबस मॉकटेस असणार आहेत आणि वाय क्यू सेशन दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस याच्या दरम्यानचे पूर्ण पी क्यू आम्ही तिथे मॉकटेसमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत युनिट्स फुल सिलेबस आणि क्यू अशा प्रकारे टेस्ट सिरीज आम्ही डिझाईन केलेली आहे याचा नक्की फायदा घ्या का शेवटचे काहीच दिवस शिल्लक आहे जोमाने प्रॅक्टिस करा आणि नक्कीच या आणि या केसरीची फीज नऊशे नव्याण्णव असणार आहे तुम्हाला पुन्हा डिटेल्स हवे असतील तर व्हॉट्सअप करू शकता दिलेल्या नंबरवर आणि पन्नास क्वेश्चन पर टेस्ट असणार आहे टोटल पन्नास टेस्ट आहे अनलिमिटेड अटेम्प्ट असणार आहे स्पष्टीकरण तुम्हाला व्यवस्थित मिळणार आहे त्यामुळे याचा नक्की फायदा घ्या आणि छान प्रॅक्टिस करा ऑल द बेस्ट आज आपण मिक्स प्रश्न बघणार आहोत पहिला प्रश्न आहे द प्रिन्सिपल ऑफ अ स्कूल कंडक्ट अँड इंटरव्ह्यू सेशन ऑफ अ टीचर्स अँड स्टुडंट विथ अ व्यू टू एक्सप्लोर द पॉसिबिलिटी ऑफ देअर एनहान्स पार्टिसिपेशन इन अ स्कूल प्रोग्राम दिस मे बी रिलेटेड टू विच टाइप ऑफ रिसर्च म्हणजे की शाळेचे मुख्याध्यापक शाळेतील कार्यक्रमांमध्ये त्यांच्या वाढीव सहभागाची शक्यता तपासण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मुलाखत सत्र आयोजित करतात हा प्रयत्न कोणत्या प्रकारच्या संशोधनाशी संबंधित असू शकतो इव्हॅल्युशन रिसर्च मूल्यमापन संशोधन मूलभूत संशोधन फंडामेंटल रिसर्च 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 असते इथे काय म्हटलेलं आहे की, की शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मुलाखत सत्र आयोजित आहे तर मुलाखत सत्राचं आयोजित केलं आहे तर त्याचा रिझल्ट काय येईल लगेच येणार ना कृती केली त्याचा रिझल्ट लगेच येईल त्यामुळे ते काय असणार आहे ते ऍक्शन रिसर्च मध्ये येईल हे जे दिलेलं आहे ना उदाहरण हे ऍक्शन रिसर्च मध्ये येईल कारण की ऍक्शन रिसर्च इज कंडक्टेड विदिन द ड्युरेशन ऑफ अ जॉब टू इव्हलेट एनी प्रिलेंट सिच्युएशन अँड सजेस्ट करेक्शन्स uh, म्हणजे की ऍक्शन रिसर्च हे जे आहे ना हे त्या जॉबच्या मध्यंतरी इव्होल करायसाठी केलं जातं आणि एखाद्या समस्येची तपासणी करणे सोडवणे संशोधन करणे आणि एकाच वेळी कृती त्याच वेळेवर कृती करणे याला काय म्हटलं जातं ऍक्शन रिसर्च म्हटलं जातं त्यामुळे इथे मी तुम्हाला सांगितलं की मुलाखत सत्र आयोजित केलंय त्यामुळे ते लगेचच मिळेल त्यांना रिझल्ट त्याचा त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ऍक्शन रिसर्च असणार आहे जे की आहे सी आणि इव्हॉल्युशन रिसर्च म्हणजे मूल्यमापन संशोधन ज्यामध्ये आपण इव्हॉलेट करतो मूल्यमापन करतो एखाद्या गोष्टीचं ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे समोरचा प्रश्न आहे इन डुईंग ऍक्शन रिसर्च व्हॉट इज द युजल सिक्वेन्स ऑफ स्टेप म्हणजे कृती संशोधन करताना पायऱ्या कोणता क्रम आहे रिफ्लेक्ट ऑब्झर प्लॅन ऍक्ट प्रतिबिंबित करा निरीक्षण करा योजना करा कृती करा प्लॅन ऍक्ट ऑफ रिफ्लेक्ट प्लॅन रिफ्लेक्ट ऑफ ऍक्ट ऍक्ट ऑफर प्लॅन रिफ्लेक्ट काय असणार आहे सांगा बघू ऍक्शन रिसर्च मी आता सांगितलं एखाद्या समस्याची जर का तपासणी करणे सोडवणे संशोधन करणे आणि त्याच वेळी कृती करणे त्याला काय म्हटलं जातं ऍक्शन रिसर्च म्हटलं जातं ठीक आहे त्यामध्ये काय आहे तर मग जर का मी विचार केला जर का मला याबद्दल काही माहिती नाहीये तर मी सर्वात आधी आपण काय करतो प्लॅन करतोय ठीक आहे त्यामुळे हे दोन ऑप्शन बरोबर आहे हे दोन कटले प्लॅन करतो त्यानंतर काय करतो प्लॅन करून प्लॅन करून ऍक्ट करतो ना आपण कृती करतोय त्यानंतर निरीक्षण त्यानंतर प्रतिबिंब त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे प्लॅन ऍक्ट ऑफ रिफ्लेक्ट ठी त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी त्यानंतर द इश्यू ऑफ रिसर्च एथिक्स मे बी कन्सिडर्ड पर्टिनेंट ऍट विच ऑफ रिसर्च म्हणजे संशोधनाच्या कोणत्या टप्प्यावर संशोधन नीतीशास्त्र हा मुद्दा समर्पक मानला जाऊ शकतो तर uh, कधी ऍट द स्टेज ऑफ प्रॉब्लेम फॉर्म्युलेशन for अँड इट्स डेफिनेशन म्हणजे समस्या तयार करण्याच्या टप्प्यावर आणि त्याची व्याख्या जेव्हा होईल तेव्हा की संशोधनाची लोकसंख्या निश्चित करण्याच्या टप्प्यावर म्हणजे ऍट द स्टेज ऑफ डिफायनिंग द पॉप्युलेशन ऑफ रिसर्च की ऍट डेटा कलेक्शन अँड इंटरप्रिटेशन की ऍट द स्टेज ऑफ रिपोर्टिंग द फाइंडिंग म्हणजे निष्कर्षांचा अहवाल देण्याच्या टप्प्यावर कधी करू शकतो आपण रिसर्च एथिक तर रिसर्च एथिक काय हा नैतिक मार्गदर्शक तत्वाचा आहे जो आपल्याला वैज्ञानिक संशोधन कसे आयोजित केले जाते किंवा कसे प्रसारित केले पाहिजे किंवा त्याबद्दलचं मार्गदर्शन तो करतोय ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे सी एट द स्टेज ऑफ डेटा कलेक्शन अँड इंटरप्रिटेशन डेटा संकलन आणि अर्थ लावण्याच्या टप्प्यावर आपण संशोधन नीतीशास्त्र हा मुद्दा समर्पक मानला जाऊ शकतो कारण डेटा कलेक्ट करताना आपल्याला रिसर्च एथिक, एथिक्स माहित माहीत असणे आवश्यक आहे कारण प्रायव्हसी आपण ऑनेस्टी जे सगळं करतो ते खऱ्या पद्धतीने आणि प्रायव्हसी ठेवायला लागते कारण आपण समोरच्या व्यक्तीला आपलं ते सांगू शकत नाही ते डाटा म्हणजे जे आहे ती गुपित ठेवा लागते हो की नाही ते एक प्रकारचे ते रिसर्च मध्ये येतं कारण ते प्लॅग्रिजम होण्याचे चान्सेस असतात ते नाही करावं लागत हे सगळं यात येतं थे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे समोरचा प्रश्न इन विच ऑफ द फॉलोइंग इज द रिपोर्टिंग फॉर्मेट प्रिस्क्राईब खालीलपैकी कोणत्या अहवालाचे स्वरूप विहित केले आहे डॉक्टरले डॉक्टर लेवल थेसिस कॉन्फरन्स ऑफ रिसर्च वर्कशॉप्स एंड सेमिनार सिम्पोसिस सहसंवाद संशोधनाची परिषद परिश, कार्यशाळा आणि संवाद की डॉक्टरेट स्तरावरील प्रबंध सांगा बघू तर काय ते वाईल्ड रायटिंग अ डॉक्टरेट लेवल थेसिस जे ले आहे ना द रिसर्च हॅज टू फॉलो अ स्ट्रिक्ट प्री डिफाईंड फॉर्मेट ऑफ रिपोर्ट रायटिंग म्हणजे की डॉक्टरेट लेवल थेसिसचा अहवाल लिहिताना नाही का एक स्ट्रिक्ट जे बनलेलं ऑलरेडी ऑलरेडी प्रीडिफाईंड आहे फॉर्मेट रिपोर्ट रायटिंगचा त्यानुसारच अहवाल लिहावं लागतो त्यामुळे इथे काय विचारलं होतं इन वेच ऑफ द फॉलोइंग द रिपोर्टिंग फॉर्मेट प्रिस्क्राईब तर डॉक्टर लेवल थेसिसमध्ये एक प्रिस्क्राईब केलेलं असतं रिपोर्टिंग फॉर्मेटमध्ये ठीक आहे आपलं उत्तर असणार आहे ए त्यानंतर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन प्रीस ऑफ म्हणजे प्रभावी संप्रेशनचे पूर्वग्रहण ते नॉन अलाइनमेंट आहे डॉमिनेशन आहे पॅसिव्हिटी आहे की अंडरस्टँडिंग आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे काय आहे की आपण कम्युनिकेशन करतोय मी एखादा टॉपिक तुम्हाला समजवत आहे तुम्हाला तो समजत आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो व्यवस्थित त्याच रीत्याने समजता ज्या रीत्याने मी तुम्हाला समजवते आहे ठीक आहे आणि तुम्ही त्याच रीत्याने त्याचा रिप्लाय केलेला आहे म्हणजे तुम्हाला फीडबॅक तुमच्याकडून व्यवस्थित आलाय त्याला म्हणतात इफेक्टिव्ह कम्युनिकेशन जो कम्युनिकेशन ज्या कम्युनिकेशन मध्ये इफेक्ट आहे प्रभाव होतोय त्या कम्युनिकेशन नुसतंच कम्युनिकेशन नाही तुम्हाला समोरच्या रिसिव्हरला समजत आहे सेंडरनी जे मेसेज पाठवलेलं आहे ते समोरच्या रिसिव्हरला त्याच पद्धतीने समजत आहे आणि त्याचा व्यवस्थित फीडबॅक सुद्धा येतोय त्याला म्हणतात इफेक्टिव्ह कम्युनिकेशन तर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मध्ये काय इथे मी जर का विचार केला तर अंडरस्टँडिंग हे जास्त महत्वाची राहील इफेक्टिव्ह मध्ये जर का मला याचं उत्तर नसेल तरी सुद्धा मी अंडरस्टँडिंगवर टिक करून येऊ शकते कारण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कधी होईल जेव्हा तुम्ही सेंडर आणि रिसिव्हर सेम मेसेजला अंडरस्टँड कराल रिसिव्हर अंडरस्टँड करेल त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे ठीक आहे त्यानंतर वेन व्हर्बल अँड नॉन व्हर्बल मेसेजेस आर आणि गैरमौखिक संदेश परस्पर विरोधी असतात तेव्हा असं म्हटलं जाते की बहुतेक लोक विश्वास ठेवतात काय तर इंटरमिडिएट का मेसेज अनिश्चित संदेश वर्बल मेसेज नॉन व्हर्बल अग्रेसिव्ह मेसेज सांगा बघू वेन वर्बल अँड नॉन व्हर्बल मेसेज आर कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे परस्पर विरोधी असतात तर काय म्हटल्या जाते त्याला नॉन वर्बल मेसेजेस म्हटल्या जाते कारण की गैरमौखिक कारण आम... कॉन्ट्राडिक्टरी म्हटलंय ना परस्पर विरोधी म्हटलंय म्हणून ते बहुतेक लोक गैर नॉन वरच विश्वास ठेवतात आणि नॉन वर्बल म्हणजे काय की जसं की डोळ्याचा संपर्क हाताची हालचाल स्पर्श चेहऱ्यावरील हावभाव शारीरिक मुद्रा गैरशाब्दिक घटक हे सगळं कशात येतं नॉन मेसेजेस मध्ये येतं आणि वर्बल, वर्बल कम्युनिकेशन मध्ये शाब्दिक संप्रेषण आले विचार प्रभावीपणे तोंडी स्वरूपात मांडणे त्याला काय म्हणतात वर्बल म्हणतात आणि नॉन वर्बल म्हणजे की मी सांगितलं डोळ्यांचा संपर्क असो स्पर्श असो हे कशात येतात हे नॉन व्हर्बल मध्ये येतात त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर उत्तर असणार आहे सी ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे द टिपिकल फीचर ऑफ अँड इन्फॉर्मेशन रिच क्लासरूम लेक्चर इन द इज इन द नेचर ऑफ बिंग म्हणजे की माहिती समृद्ध वर्ग व्याख्यानाचे वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे अस्तित्वाचे स्वरूप हे कोणते हे आहे स्वरूप आहे तर कशात टिपिकल फीचर अँड इन्फॉर्मेशन रिच क्लासरूम लेक्चर मध्ये कसं होते कशा प्रकारचे क्लास क्लासरूम लेक्चर मध्ये शिकवल्या जाते क्षेत्रीय कसं असतं ते तर एनी लेक्चर काय असते याच्यामध्ये एनी क्लासरूम ले, क्लासरूम लेक्चर जे आहे ते मोर इम्पॅक्टफुल आणि लास्टिंग कधी होईल जेव्हा ते फॅक्ट्स वर बोलल्या जाईल फॅक्च्युअल तथ्यात्मक बोलल्या जाईल तेव्हा ते खूप इम्पॅक्टफुल होईल त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे ठीक आहे त्यानंतर एक्सप्रेसिव्ह कम्युनिकेशन इज गिव्हन बाय अभिव्यक्त संप्रेषण द्वारे चालवल्या कशाद्वारे चालवलं जाते पॅसिव्ह अग्रेशनच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये बाह्य संकेत एन्कोडर डिकोडरचे कॉन्ट्रॅक्ट सांगा बघू एक्सप्रेसिव्ह कम्युनिकेशन तर गुड क्लासरूम कम्युनिकेशन, कम्युनिकेशन विल परस्युडियन्स टू एंगेज द प्रोसेस ऑफ टीचिंग अँड लर्निंग गुड कम्युनिकेशन क्लास कम्युनिकेशन विल द ऑडियन्स टू एंगेज तर काय असते एक्सप्रेसिव्ह कम्युनिकेशन जे आहे ना ते एन्कोडरची पर्सनॅलिटी आणि पर्सनॅलिटी जे आहे कॅरेक्टर वैशिष्ट्य आहे ते पुन्हा फुलवून आणते हो की नाही कारण एन्कोडरची पर्सनॅलिटी महत्वाची राहते एक्सप्रेसिव्ह कम्युनिकेशनसाठी ठीक आहे अभिव्यक्त संप्रेषण याद्वारे चालवले एन्कोडर द्वारे चालवले जाते त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे पॉझिटिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन लीड्स म्हणजे सकारात्मक वर्गात संवाद घडवून आणतो जबरदस्ती संभिशन कन्फर्टेशन परस्युएशन मन वडवणे सांगा बघू गुड क्ला क्लासरूम कम्युनिकेशन विल परस्यू द ऑडियन्स टू एंगेज इन द प्रोसेस ऑफ टीचिंग अँड लर्निंग त्यामुळे काय असणार आहे आपलं उत्तर आपलं उत्तर असणार आहे परस्युएशन मन वळवतो ना पॉझिटिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन लीड्स टू परस्युएशन मन वडवतो पर, सकारात्मक वर्गात संवाद घडवून आणतो आणि परस्युएशन लीड करतो ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी क्लासरूम कम्युनिकेशन इज द बेसिस ऑफ वर्गातील संवाद संवादांचा आधार आहे सामाजिक ओळख बाह्य अव्यवस्थित गुड क्लासरूम कम्युनिकेशन विथ पर्सन विल हेल्प टू लर्नर गेट अ पॉझिटिव्ह सोशल आयडेंटिटी काय मिळणार आहे इज द बेसिस ऑफ सोशल आयडेंटिटी सामाजिक ओळख ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे अमोंग द फॉलोइंग प्रपोजिशन टू आर रिलेटेड इन सच अ वे दॅट दे कॅन नॉट बोध बी ट्रू बट कॅन नॉट बोथ बी फॉल्स म्हणजे खालीलपैकी असे आहे की दोन्ही खरी असू शकत नाही परंतु दोन्ही खोटे असू शकत नाही दिलेल्या याच्यामध्ये तर आपण आता प्रिपोजिशन असून घेऊया एव्हरी स्टुडंट इज अटेंटिव्ह म्हणजे प्रत्येकपेक्षा विद्यार्थ्यांकडे लक्ष असते काही विद्यार्थी चौकस असतात विद्यार्थी कधी लक्ष देत नाही काही विद्यार्थी लक्ष देतच नाही सम स्टुडंट्स आर अटेंटिव्ह स्टुडंट्स आर नेवर अटेंटिव्ह सम स्टुडंट्स आर नॉट अटेंटिव्ह तर काय असणार आहे एव्हरी स्टुडंट काय विचारलं आपल्याला दे कॅन नॉट बी बोथ बी ट्रू दे कॅन नॉट बोथ बी फॉल्स दोन्ही खरे असू शकत पण दोन्ही खोटे पण म्हणजे एक खरं आणि खोटं असं असेल ठीक आहे तर एव्हरी स्टुडंट इज अटेंटिव्ह असेल तर सम स्टुडंट हे दोन्ही खरं आहे त्यामुळे हे नसणार आहे स्टुडंट्स आर नेवर अटेंटिव्ह हे असू शकते फर्स्ट आणि थ्री सम स्टुडंट आर अटेंटिव्ह सम स्टुडंट्स आर नॉट अटेंटिव्ह काय उत्तर असणार आहे आपलं उत्तर असणार आहे वन अँड थ्री म्हणजेच की एव्हरी स्टुडंट इज अटेंटिव्ह हे कसं बरोबर आहे तर मग स्टुडंट आर नेवर अटेंड हे कसं चुक आहे त्यामुळे त्यांनी सरळ सांगितलेच आहे दोन्ही खरे असू शकत नाही दोन्ही खोटे असू शकत नाही त्याच्यामुळे पहिलं जे आहे ते खरं आहे आणि तिसरं जे आहे ते रॉंग असणार आहे ठीक आहे सम स्टुडंट्स आर अटेंटिव्ह जर का आपण घेतलं तर याच्यामधले सम स्टुडंट आर नॉट अटेंटिव्ह हे बरोबरच खरं होऊन जाते त्यामुळे हे नसणार आहे ठीक आहे आपलं उत्तर असणार आहे वन अँड थ्री ठीक आहे बी असणार आहे त्यानंतर इफ द स्टेटमेंट नॉन बट द ब्रेव विन्स द रेस इज फॉल्स विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट कॅन बी क्लेम टू बी ट्रू शर्यत जिंकल्याशिवाय कोणीही हे विधान चुकीचे असल्यास खालीपैकी कोणते विधान हे खरे असल्याचा दावा आहे नॉन नोन बट द ब्रेव विन्स द रेस इज फॉल्स तर मग काय असणार ऑल ब्रेव्ह पर्सन बी इन द रेस सर्व शूर व्यक्ती शर्यत जिंकतात सम पर्सन हू विन द रेस आर नॉट जे शरीर जिंकतात ते शूर असतात सम पर्सन शूर असतात नो पर्सन रेस इज ब्रेव्ह शर्य जिंकणारी कोणती व्यक्ती शूर नसते सांगा बघू काय असणारे इफ द स्टेटमेंट नन बट ब्रेव्ह रेस इज फॉल्स तर काय होईल तर होईल द सम पर्सन हु विन द रेस आर नॉट ब्रेव्ह काय होईल आर नॉट ब्रेव हे होईल काही व्यक्ती जे शरीर शिकतात ते शूर शूर नसतात हे होईल आपलं उत्तर असणार आहे बी ठीक आहे नन बट द नोन बट द ब्रेव विन्स रेस हे जर का चुकीचं असेल तर सम पर्सन हु विन्स रेस आर नॉट ब्रेव हे बरोबर असणार आहे ठीक आहे ऑल ब्रेव पर्सन विन द रेस हे बरोबर नसणार आहे ठीक आहे सम पर्सन हु विन द रेस आर ब्रेव हे पण नसणार आहे स नो पर्सन हु विन द रेस इज ब्रेव हे पण नसणार आहे त्यामुळे समोरचा प्रश्न आहे खालील दोन विधाने दिलेले आहे आय टी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी माहिती आणि संप्रेषण संप्रेषण तंत्रज्ञान हा माहिती तंत्रज्ञानाचा उपसंच मानला जातो आणि दुसरा आहे सॉफ्टवेअरच्या वापरण्याचा वा, वा, अधिकार याला कॉपीराईट असे म्हटले जाते असे दोन हे दिलेले स्टेटमेंट आणि विचारलेलं आहे की कोणतं बरोबर आहे आणि कोणतं नाही तर हे दोन्ही बरोबर नसणार आहे कारण जे आहे हे उपसंच मानला जातो हे नाहीये बरोबर आणि राईट ऑफ युज ऑफ पीस ऑफ सर्व टर्म एज अ कॉपीराईट हे पण नाहीये आय आयसीटी इज अ पार्ट ऑफ आय टी पण आय टी इज नॉट अ पार्ट ऑफ आयसीटी ठीक आहे आणि कॉपीराईट इज द राईट ऑफ नॉट टू बी कॉपीड म्हणजे की कॉपीराईट इज द राईट ऑफ नॉट टू बी कॉपीड हे बरोबर आहे हे जे आहे आपल्याला दिले स्टेटमेंट दोन्ही चुकी से फॉलोइंग करंटली टाइप फ्रॉम हाएस्ट टू लोएस्ट लेवल हाइएस्ट टू लोएस्ट विचार है सेकेंडरी स्टोरेज मेन मेमरी कैच मेमरी सीप्यू रजिस्टर आधी सीप्यू रेजिस्टर कैच ए मेमरीज से मेन सीप्यू कैच ए मेन सेकेंडरी कैच ए सीप्यू मेन से संगा बैठे आपलं उत्तर असणार आहे आधी काय येईल सीपीयू रजिस्टर येईल त्यानंतर येईल त्याचे मेमरी नंतर येईल रॅम नंतर येईल सेकंडरी स्टोरेज हायएस्ट टू लोएस्ट ना तर मग जर का लोएस्ट टू हायेस्ट असेल तर सेकंडरी मग रॅम मग कॅच मग सीपीयू रेजिस्टर ठीक आहे आपलं उत्तर असणार आहे सी त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ वेब टू अ पॉइंट ऑफ अप्लिकेशन म्हणजे की अप्लिकेशनचे वैशिष्ट्य सांगा म्हणतात मल्टिपल युजर्स शेड्यूल देअर टाइम टू यूज वेब टू पॉइंट ऑफ अप्लिकेशन वन बाय वन एखादी वापरकर्ते वेब टू पॉइंट ऑफ अप्लिकेशनचे एक एक करून वापरण्यासाठी त्याचा वेळ शेड्यूल करतात ठीक आहे त्यानंतर वेब टू पॉइंट ऑफ अप्लिकेशन लोकांच्या ऑनलाईन माहिती संयुग आणि शेअर करण्याच्या क्षमतेवर केंद्रित करतात समोरचा आहे वेब टू पॉईंट प्रोव्हाइड युजर्स विथ कंटेंट कंटेंटिंग युजर्स टू क्रिएट इट म्हणजे अप्लिकेशन वापर करताना ते तयार करण्यासाठी सुविधा देण्याची सामग्री प्रदान करतात त्यानंतर चौथा आहे अनुप्रयोग केवळ स्थिर पृष्ठ वापरतात सांगा बघू काय असणार आहे काय आहे वैशिष्ट्य वेब वे टू पॉईंट ओचं वैशिष्ट्य आहे की प्रोवाईड युजर्स विथ द कंटेंट रादर दॅन फॅसिलिटी युजर्स टू क्रिएट इट म्हणजे की ऍप्लिकेशन वापर करताना ते तयार करण्यासाठी सुविधा देण्याऐवजी सामग्री प्रदान करते त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे आपलं उत्तर असणार आहे बी जे सी मी सांगितलं हे हे वैशिष्ट्य प्रदान करते पण हे ते। तेवढं इफेक्टिव्ह नाही एज कम्पेअर्ड टू बी कारण वेब टू पॉईंट टू अप्लिकेशनिटी फॉर पीपल टू कोलॅबरेट अँड शेअर इन्फॉर्मेशन ऑनलाईन ओके तर आपलं उत्तर काय असणार आहे ऍप्लिकेशन लोकांच्या ऑनलाईन माहिती सहयोग आणि शेअर करण्याच्या क्षमतेवर केंद्रित करते ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे ठीक आहे त्यानंतर सोळा प्रश्न आहे विथ रिगार्ड टू ए वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर द प्रोसेस ऑफ कम्युनिक कंबाईन स्टेटिक इन्फॉर्मेशन इन अ पब्लिकेशन टुगेदर विथ अ व्हेरिएबल इन्फॉर्मेशन इन अ डेटा सोर्स टू क्रिएट वन मर्च पब्लिकेशन इज कॉल वर्ल्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअरच्या संदर्भात एका प्रकाशनातील स्थिर माहिती आणि डेटा स्रोतातील परिवर्तनीय माहिती एकत्रित करून एक विलीन केलेले प्रकाशन तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात इलेक्ट्रॉनिक मेल डेटा सोर्सिंग मेल मर्ज स्पेल स्पॅम मेल काय म्हणतात

नंतर समोरचा प्रश्न आहे डीव्हीडी टेक्नॉलॉजी युजेस अँड ऑप्टिकल मीडिया टू स्टोअर द डिजिटल डेटा डीव्हीडी इज अन इकॉनॉमिक फॉर म्हणजे डीव्हीडीचे संक्षिप्त रूप सांगा डिजिटल वेक्टर डिस्क डिजिटल व्हॉल्युम डिस्क डिजिटल वर्सटाईल डिस्क डिजिटल व्हिज्युलाइशन डिस्क सांगा बघू काय असणार डीव्हीडी डीव्ही डीव्हीडीचे आहे डिजिटल वर्सेटाईल डिस्क असणार आहे ठीक आहे आपलं उत्तर आहे सी वॉट शुड यू डू यू डू टू प्रिपेअर फॉर अ हरिकेन म्हणजे चक्रीवादळासाठी तयारी करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल तर प्रिपेअर सेफ्टी रूट म्हणजे सुरक्षिततेचा मार्ग तयार करावा लागेल आपत्कालीन अन्न आणि पाण्याची व्यवस्था करावी लागेल अरेंज फॉर इमर्जन्सी फूड अँड वॉटर की बोथ ए अँड बी नन ऑफ द ब Uh, हा नव्या चॅप्टर मधला क्वेश्चन आहे पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट आणि यामध्ये अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि हे एकूण एन्व्हायरमेंट वर प्रश्न असल्यामुळे हे प्रश्न महत्वाचे ठरतात त्यामुळे सेट असो की नेट असो हे प्रश्न खूप महत्वाचे ठरतात त्यामुळे हा टॉपिक कधीही सोडायचा नाही तर सांगा बघू कोणतं उत्तर असणार आहे याचं तर आपलं उत्तर आहे बोथ ए अँड बी तर हरिकेन जेव्हा चक्रीवादळाची तयारी करताना आपल्याला सुरक्षितेचा मार्ग तयार करावा लागेल आणि आपत्कालीन अन्न जे आहे आणि पाण्याची व्यवस्था आहे ना हो न, ते करून ठेवावं लागेल त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे सी ठीक आहे समोरचा प्रश्न आहे द मेन कॉज दॅट सुनामी लॉस सम ऑफ इट्स एनर्जी ऍज द गेट क्लोजर गे टू द शोर इज सुनामीच्या लाटा किनाऱ्याजवळ आल्यावर त्याची काही ऊर्जा गमावण्याचे मुख्य कारण काय आहे तर देअर इज अ लेस डेप्थ रूम फॉर द सुनामी म्हणजे सुनामीसाठी कमी खोली आहे समुद्र किनारी किनाऱ्यावरील इमारती कि फ्रिक्शन्स अँड टर्बिलाइन फ्रॉम द बीच म्हणजे समुद्र किनाऱ्यावरून घर्षण आणि अशांतता की नन ऑफ द अभाव नन ऑफ द अभाव नसणार आहे तर सुनामी काय असणार आहे सांगा बघू तर सुनामी हे भूकंप किंवा समुद्राखालील ज्वालामुखीचा उद्रेकांमुळे निर्माण झालेली लाटांची मालिका आहे आणि सुनामीच्या लाटा हा वेगळ्या लाटांच्या उगमापासून किंवा अंतरापेक्षा समुद्राच्या खोलीवर प्रवास करू शकतात म्हणून ते काय आहे आपलं उत्तर असणार आहे देअर इज अ लेसर डेप फॉर द सुनामी म्हणजे सुनामीसाठी कमी खोली आहे त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए ठीक आहे आणि याआधी आधी च चक्रीवादळ जे असतो ना हा आ, हा एक वादळाचा प्रकार कंटी, कंटी है है उपशना, उपशना is, आहे ज्याला उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ असे म्हणतात आणि जे उष्ण आहे कटिबंधीय उपष्ण उपोषण कटिबंधीय पाण्यावर हे तयार होतात ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे द मेन इफेक्ट ऑफ वोलकॅनिक इरप्शन इज ज्वालामुखीच्या उद्रेकाचा मुख्य परिणाम आहे फ्लाइंग ऑफ ऍश कंटेंट राग साम उडणे बट स्लाइड लो टेम्परेचर ऑन द अर्थ सरफेस ऑल ऑफ द बघू काय असणार आहे तर ज्वालामुखीचा उद्रेक म्हणजे काय तर जेव्हा ज्वालामुखीतून वायू किंवा लावा बाहेर पडतो आणि कधी कधी तो स्फोटकपणे पण पडतोय किंवा ज्वालामुखी अनेक पर्यावरणी फायदे देऊन पण पडतोय तर फायदे कधी देतो ज्वालामुखी वॉल्कॅनिक इरप्शन जेव्हा ती सुपीक माती एक्झाम्पल काय आहे सुपीक माती तयार होणे सुपीक माती ही ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे किंवा लावा लावा जेव्हा बाहेर पडतोय त्यामुळे बनलेली असते त्यामुळे ह्यावर तुम्ही लक्षात ठेवू शकता तर सांगा बघू मेन इफेक्ट ऑफ फोल्पन काय असणार आहे मग फ्लाइंग ऑफ एज कंटेंट हे असणार आहे आपलं उत्तर आहे ए ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे द लॉस ऑफ अन एंटायर अनिमल स्पेसिस इज रेफर्ड टू म्हणजे की संपूर्ण प्राणी प्रजाती नष्ट होणे हे असे म्हणतात त्याला कशा का काय म्हणतात त्याला डिस्टिंक्शन एनिएबिलेशन जिनोसाइट की एक्स्टेन्शन काय म्हणतात त्याला भेद उच्चाटन नरसंहार वंशसहार हे नामशेष होणे लॉस ऑफ अन एंटायर एनिमल स्पेसिज इज रेफर्ड टू एज असणार आहे डी असणार आहे 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 ठीक समोरचा प्रश्न ऑफ द फॉलोइंग इज द मेन कॉज ऑफ ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंगचे मुख्य कारण खालीलपैकी कोणते हे विचारले आहे नवव्या युनिट मधून ग्लोबल वॉर्मिंग वर भरपूर प्रश्न विचारले जातात त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग हा सब टॉपिक खूप महत्वाचा ठरतो त्यामुळे हा कधीही सोडायचा नाही ठीक आहे आणि व्हिडिओच्या शेवटी जर का मी पंधरा प्रश्न घेतले असेल तर पंधरापैकी तुम्हाला किती उत्तरे आली ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपले ऑप्शन्स आहे बर्निंग ऑफ फॉसिल फ्युल जीवाश्म इंधन जाळणे चेंज इन कार्बन सायकल क्लायमेट चेंज कि ऑफ द अबॉन नन ऑफ द अबॉन असणार आहे ग्लोबल वॉर्मिंगचे मुख्य कारण कोणते आहे सांगा बघू तर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय तर सरासरी तापमानात सतत होणारी वाढ किंवा पृथ्वीच्या हवामान प्रणालीवर त्याचे होणारे परिणाम याला काय म्हणतात ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात तर त्यात काय येतं मग मेन इफेक्ट कोणतं असणार आहे तर जीवाश्म इंधन जाळणे म्हणजे जा बर्निंग ऑफ फॉसिल फ्यूल्ड म्हणजे जीवाश्म इंधनाचा वापर जंगल तोड काही कृषी आणि औद्योगिक पद्धती किंवा हरितगृह वायूमध्ये भर हे सगळं काय आहे ग्लोबल वॉर्मिंगचे कारण आहेत आणि विशेषतः सीओ टू आणि सीएच फोर मध्ये होणारी वाढ ग्लोबल वॉर्मिंग मध्ये येतं ठीक आहे आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे ए बर्निंग ऑफ ऑसिल फ्युल ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस इज नॉट अ ग्रीन हाऊस गॅसेस खालीपैकी कोणता वायू हरितगृह हो? वायू नाही मिथेन हायड्रोजन कार्बन डायऑक्साइड सल्फर हेक्साफ्लोराईड सांगा बघू काय असणार आहे ग्रीन हाऊस गॅसेस आपण याआधी पण बघितलं होतं ग्रीन हाऊस गॅसेस तर यामध्ये हायड्रोजन जे आहे ते ग्रीनहाऊस मध्ये येत नाही तर यामध्ये कोणकोणते येतात मग तर काय तर यामध्ये तर यामध्ये येतात वॉटर पेपर म्हणजे एच टू ओ मिथेन येतं कार्बन डायऑक्साईड येतं नायट्रोस ऑक्साइड येतं सल्फर हेक्झाफ्ल्युराईड येतं नायट्रोजन ट्रायफ्ल्युराईड येतं पुन्हा हायड्रो फ्ल्युरोकार्बन येतं नायट्रॉक्स ऑक्साइड येतं क्लोरो फ्ल्युरो कार्बन येतं कार्बन टेट्रा क्लोराईड येतं हे सगळं काय आहे ग्रीनहाऊस गॅसेस आहे पण जास्त प्रमाणात मिथेन एच सीओ टू ओझोन नायट्रोस ऑक्साईड हे खूप महत्वाचे आहे ठीक आहे सल्फर एक्साफ्लोराईड हे खूप महत्वाचे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे वॉल्कॅनिक इरपशन कॅन इफेक्ट क्लायमेट बिकॉज ज्वालामुखीचा उद्रेक हवामानावर परिणाम करू शकतो कारण दे हिट द अॅटमॉस्फिअर ते वातावरण तापवतात वॉल्कॅनिक डस्ट अँड गॅस इन द अप्पर ऍटमॉस्फिअर रिफ्लेक्शन ऍब्झर्व्ह सोलर रेडिएशन म्हणजे वरच्या वातावरणातील ज्वालामुखी धूळ आणि वायू स्वर किरणे परावर्तित आणि शोषून घेतात की थर्ड वल्कॅनो हॅ नो इफेक्ट ऑन द अर्थ क्लायमेट म्हणजे पृथ्वीच्या हवामानावर त्याचा काही परिणाम होत नाही सांगा बघू तिसरं तर असणार आहे तो या दोघांमधून असेल आहे तर सांगा बघू काय असणार आपलं उत्तर आपलं उत्तर असणार आहे बी ओल्कॅनिक डस्ट अँड गॅस इन द अप्पर ऍटमॉस्फिअर रिफ्लेक्स अँड ऍबझोर्व्ह सोलर रेडिएशन म्हणजे वरच्या वातावरणातील ज्वालामुख्य धूळ आणि वायू सोर किरणे परावर्तित आणि शोषून घेतात त्यामुळे काय असणार आहे बी असणार आहे So, प्रश्न आहे द मेन एम ऑफ किटोप्रोटोकॉल किटो प्रोटोकॉलचा मुख्य उद्देश आहे तर हरितगृह वायू उत्सर्जनामध्ये दे सर्व देशाच्या सवलती समान प्रमाणात गुंतलेल्या आहेत अणुऊर्जे निर्मितीत वाढ आहे की हरितगृह उत्सर्जनात एकूण वाढ झाली असते की सहा हरितगृह वायूचे उत्सर्जन नाईन्टीन पेक्षा कमी पातळीपर्यंत कमी करणे हे त्याचा उद्देश आहे का असणार आहे सांगा बघू Uh, concession from all countries involved equally in greenhouse gas emission increase in nuclear power generation would have resulted in over increasing uh, greenhouse emission to reduce emissions of six greenhouse gases to level lower than those of 1990 तर पहिले आपण बघूया किटो प्रोटोकॉल किटो प्रोटोकॉल काय तर जपान देशातील आहे ना जपान त्यामध्ये किटो शहरात एक जगातील प्रमुख देशाची जागतिक वातावरण बदलाच्या नियंत्रणासाठी एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये एक बैठक झाली होती त्याला काय म्हणतात किटो प्रोटोकॉल असे म्हणतात ठीक आहे अ अम... अकरा डिसेंबर नाईन्टीन नाईन्टी सेव्हन ला हे साईन केलं होतं कधी नाइन्टीन नाईन्टी सेव्हन ला साईन केलं होतं पण ते कधी अंमलात आलं होतं ते अंमलात आलं होतं दोन हजार पाच ला ठीक आहे तुम्ही लक्षात ठेवा आणि ग्रीनहाऊस गॅसचे प्रमाण कमी करून ग्लोबल वॉर्मिंग कमी करणे हा किटो प्रोटोकॉलचा काय आहे मेन उद्देश असणार आहे आणि यामध्ये किटो प्रोटोकॉलमध्ये नेहमी असं विचारलं जातं की फर्स्ट सेशन किटो किटो प्रोटोकॉलचा कधी झालेला होता ते ते दोन हजार आठ ते दोन हजार बारा हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि सत्त्याण्णव मध्ये ते साईन केलं होतं पण दोन हजार पाच मध्ये ते इफेक्ट मध्ये आलेलं होतं ठीक आहे मग आपलं उत्तर उत्तर काय असणार आहे आपलं आपलं उत्तर असणार आहे डी टू रिड्यूस इमिशन ऑफ सिक्स ग्रीन हाऊस गॅसेस हे त्यांचं खूप महत्वाचं उद्देश असणार आहे कारण ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी ठीक आहे मग आपलं उत्तर असणार आहे डी त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस इज रिलीज वेन राईस इज ग्रॉन इन द वेट दीड म्हणजे ओल्या शेतात भात पिकल्यावर खालीपैकी कोणता वायू बाहेर पडतो मिथेन नायट्रस ऑक्साइड ओझोन कार्बन डायऑक्साईड सांगा बघू तर कोणता पडतोय तर मिथेन पडतोय आणि मिथेन हे काय ग्रीन हाऊस वायू आहे ज्याच्या उत्पादनासाठी ऑक्सिजन मुक्त अशा अशी संकेत ओल्या शेताची जमिनीची अशी अवस्था आवश्यक असते मिथेन जे ऑक्सिजन मुक्त आहे अशा प्रकारच्या वायूची आवश्यकता असते कशासाठी तर ओल्या क्षेत्रात भात पिकल्यावर त्याची आवश्यकता असते त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे मिथेन ठीक आहे त्यानंतर ता समजचा प्रश्न आहे द हाऊस इफेक्ट इन्व्हॉल्स वॉर्मिंग ऑफ द अर्थ सरफेस अँड म्हणजे हरितगृह परिणामामध्ये पृथ्वीच्या कोणत्या पृष्ठ भागाच्या तापमानीमध्ये वाढीचा समावेश होतो ट्रोपोस्पियर मिजोस्पियर स्ट्रॅटोस्फियर थर्मोस्पियर सांगा बघू काय असणार आहे ग्रीनहाऊस इफेक्ट इन्वॉल्स वॉर्मिंग ऑफ द अर्थ सरफेस अँड विच तर तुम्हाला माहितीच आहे की किती स्पियर आहेत ते आपण बघूया अॅटमॉस्पियरमध्ये आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे आणि हे बघा अशा प्रकारे पाच स्पियर असणार आहे ट्रोपोस्पियर जे अलगत पृथ्वीच्या जवळ आहे त्यानंतर स्टॅटोस्पियर मिझोस्पियर थर्मोस्पियर आणि एक्झोस्पियर हा हे जे आहे हे खूप महत्वाचं आहे यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे आणि याची लांबी झिरो टू टेन किलोमीटर आहे पृथ्वीच्या याच्यापासून नंतर मग ते वाढत जातं टेन टू थर्टी थर्टी टू फिफ्टी फिफ्टी टू फोर हंड्रेड आणि फोर हंड्रेड टू किलोमीटर ठीक आहे त्या काय असणार आहे ट्रोपोस्पियर असणार आहे आणि हे नक्की लक्षात ठेवा यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत समोरचा प्रश्न आहे टायडल एनर्जी इज ऑल्सो अ पोटेन्शियल रिन्युएल एनर्जी रिसोर्सेस विच ऑफ द फॉलोइंग इज द मेन कॉज फॉर द फॉर्मेशन ऑफ टायडल वेज म्हणजे भरती ओहोटी ही एक संभाव्य अक्षय ऊर्जा संसाधन आहे भरती ओहोटी निर्माण होण्याचे मुख्य कारण खालीलपैकी कोणतं ग्रॅव्हिटेशनल पूल ऑफ द मून ग्रॅव्हिटेशनल पूल ऑफ द सन ग्रॅव्हिटेशनल पूल ऑफ द सन अँड मून अँड द बॉन नन ऑफ द बॉन असणार आहे सांगा बघू तर कसं असतं भूकंपामुळे निर्माण होणारी किंवा किनाऱ्यावर गोष्टींचा नाश करणारी समुद्राची प्रचंड मोठी लाट असे याला टायडल एनर्जी असे टायडल वेव्ह असे म्हटले जाते आणि चंद्र आणि सूर्य यांच्या गुरु निर्माण होणाऱ्या लहरींना भरती असे म्हणतात आणि ते भरती ओळटी देतात आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे सी ठीक आहे मेन आहे ते ग्रॅव्हिटेशनल पूल ऑफ सन ऑफ सन अँड द मून ठीक आहे बायोडायव्हर्सिटी जे डिस्क्राईब जे विविधतेचे वर्णन केले आहे द रेंज ऑफ डिफरंट स्पेसिस इन एनव्हायरमेंट द सीजनल अँड डेली चेंजेस इन अँड एनवायरमेंट द वे वेसिस डिफर फ्रॉम वन ज्या प्रकारे प्रजाती एकमेकांपासून काय भिन्न आहेत की पर्यावरणावर भौतिक घटकाचा प्रभाव काय असणार आहे सांगा बघू बायोडायव्हर्सिटी इज डिस्क्राईब एज द रेंज ऑफ डिफरंट स्पेसिस इन अँड एनवायरमेंट त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न चिपको मुवमेंट बेसिकली टू प्रोटेक्ट एनवायरमेंट ओरिजेंटेड इन नाईन सेव्हन थ्री चिपको मुवमेंट जे झालं होतं एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये तर मुळात पर्यावरणाच्या रक्षणासाठी ते झालेलं होतं तर ते कुठे झालेलं होतं उत्तराखंड बिहार मध्य प्रदेश नन ऑफ द बॉ सांगा बघू पुष्कळ याच्यामध्ये नन ऑफ द ब ऑप्शन आहे ते कधी कधी कामात येतं पण पुष्कळदा नाही त्यामुळे ते ऑप्शन थोडा व्यवस्थित वाचत चला तो चिपको मुवमेंट कधी झालं एको होतं एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये तर त्याचं काय होतं तर महिलांची अहिंसक सामाजिक आणि पर्यावरण चळवळ ज्याचा उद्देश सरकारी समर्पित वृक्षतोळीसाठी निर्धारित झाडे आणि जखलांचे संरक्षण करणे हा होता ठीक आहे चिपको याच चिपको हे हिंदी शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो की मिठी मारणे चिकटणे असा होतो आणि वृक्षतोळ करणाऱ्यांना अडथळा आणण्यासाठी झाडांना अलिंगन देण्याची प्रात्यक्षाची प्राथमिक युती प्रतिबिंबित केली होती या चिपको याच्यामध्ये ठीक आहे ना ते कधी कुठे केली होती ती केली होती उत्तराखंडमध्ये ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे नंतर समोरचा प्रश्न आहे द मेन रिझन ऑफ ग्लोबल वॉर्मिंग बघा आता दुसरा तिसऱ्यांदा ग्लोबल वॉर्मिंग आलेलं आहे ग्रीनहाऊस गॅसेस झालं ग्लोबल वॉर्मिंग झालं यावर भरपूर प्रश्न विचारले जातात आणि किटो प्रोटोकॉल झालं पॅरिस अग्रीमेंट झालं एन्वॉयरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट झालं आणि पुन्हा रिओ सबमिट झालं यावर भरपूर प्रश्न विचारले जातात हे सब टॉपिक नवव्या युनिट मधले मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे त्यामुळे हे यावर नक्कीच प्रश्न विचारले जातात आणि हे कधीही सोडायचे नाही ठीक आहे ऑप्शन्स आहे इनक्रीज कॉन्सन्ट्रेशन ऑफ अँथ्रोपेजिक सीओ इन द एअर म्हणजे आणि डिक्रीज कॉन्सन्ट्रेशन ऑफ सीओ इन द एअर इनक्रीज वॉटर पेपर इन द ॲटमॉस्फियर काय असणार आहे द मेन रिझन ऑफ ग्लोबल वॉर्मिंग द मेन रिझन ऑफ ग्लोबल वॉर्मिंग इज इनक्रीज कॉन्सन्ट्रेशन ऑफ सीओ इन द एअर त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे द नंबर ऑफ मेजर Uh, सीजी सीएचजी जी आयडेंटिफाईड फॉर रिड्यूस इमिशन एज पर प्रोटोकॉल आर म्हणजे कमी उत्सर्जनासाठी ओळखल्या गेलेल्या सी एच जी ची संख्या काय आहे सांगा बघू चार आहे पाच आहे सहा आहे आठ आहे काय हे सीजी ग्रीन हाऊस गॅसेस आहे सीएचजी म्हणजे आणि ते किती आहेत ते आहेत सहा कोणकोणते सीओ टू मिथेन नायट्रोस ऑक्साइड हायड्रो पॅरोफ्लुराकारन सल्फर हेक्झाफ्ल्युराइड असे सहा आहे एस एफ एस एफ सिक्स सी एच फोर सीओनओ टू एच एफ सी हे सगळं असणार आहे त्यामा सी असणार आहे ठीक आहे द स्टेटस ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट इज असाइंड बाय द जे हे विचारलंय की जागतिक वारसा स्थळांच्या दर्जाद्वारे नियुक्त केला जातो काय केला नियुक्त केला जातो स्टेटस ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट इज असाइंड बाय द यु एन युनेस्को वर्ल्ड बँक सी कशाद्वारे केला जातो सांगा बघू तर ते केला जातो युनेस्कोद्वारे जागतिक वारसा स्थळांच्या दर्जाची नियुक्ती हे युनेस्को करते आणि युनेस्को कधी बनली होती सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस ला कधी एकोणीसशे पंचेचाळीस फोर्टी फाईव्ह नाईन्टीन फोर्टी फाईव्ह आता मला आपण व्हिडिओमध्ये नेहमीच एक प्रश्न घेत असतो तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा की युनेस्कोचा फुल फॉर्म युनेस्कोचा फुल फॉर्म काय आहे ते नक्की युन कमेंट सेक्शन मध्ये कळवा ठीक आहे आजचा हा प्रश्न असणार आहे आणि असर्शन आणि रिझन दिलेलं आहे आपल्याला माहितीच आहे आजकाल सेट असो किंवा नेट दोन्ही याच्यामध्ये असर्शन रिझन असे खूप सारे स्टेटमेंट्स देऊन क्वेश्चन्स क्रिएट केले जातात आणि थोडंफार हे असतात आहे त्यामुळे क्वेश्चन व्यवस्थित वाचत चला आणि त्याच्या त्याच्यानुसार व्यवस्थित ऑप्शन सुद्धा वाचत चला ठीक आहे आपण आता पहिला प्रश्न बघणार आहोत की सस्टेनेबल डेव्हलपमेंट इज क्रिटिकल टू द वेलबिंग ऑफ ह्युमन सोसायटी म्हणजेच मानवी समाजाच्या कल्याणासाठी शाश्वत विकास महत्वाचा आहे हे काय दिलेलं आहे असर्शन दिलेलं आहे आणि आता आपण रिझन्स पाहूया की हे रिझन याला मॅच करते की नाही तर एन्व्हायरमेंटली साऊंड पॉलिसीज डू नॉट हार्म द एन्व्हायरमेंट ऑर डिप्लेट द नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच की पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य धोरणे पर्यावरणाला हानी पोहोचवत नाहीत किंवा नैसर्गिक संसाधने कमी करत नाहीत तर हे दोन दिलेले आहे तर हा ह्या रिझन आहे का या असरशनचा ते विचारलेलं आहे तर ऑप्शन्स आहे बोथ ए अँड आर करेक्ट बट आर इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन बोथ ए अँड आर करेक्ट पण आर इज नॉट एक्सप्लेनेशन करेक्ट एक्सप्लेनेशन ए इज ट्रू आर इज फॉल्स ए इज फॉल्स आर इज ट्रू सांगा बघू काय असणार आहे तर आधी आपण बघायचं की असर्शन बरोबर आहे की नाही तर असर्शन तर बरोबर आहे मानवी समाजाच्या कल्याणासाठी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स महत्वाचे आहेत मग त्याचा रिझन हे आहे की नाही की पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य धोरणे पर्यावरणाला हानी पोहोचवत नाहीत किंवा नैसर्गिक संसाधने कमी करत नाहीत हे पण काय आहे बरोबर आहे रिझन पण बरोबर आहे असर्शन पण बरोबर आहे पण हे त्याचं रिझन आहे का हे वाटतंय का आपल्याला या असर्शनच ते रिझन असेल म्हणून तर नाही आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे ए अँड आर हे दोन्ही करेक्ट आहे आपापल्या जागेवर पण ए ला ए जेव्हा आपण वाचतो तेव्हा असं वाटत नाही की त्याचं रिझन हे असणार आहे त्यामुळे अशा प्रकारचे हे असशन रिझन असतात कधी कधी असर्शन वाचल्यानंतर आणि रिझन वाचल्यानंतर हे रिझन याला असर्शनला नक्कीच सुटेबल असते आणि रिझन आहे हे कारण आहे त्याचं हे आपल्याला समजते पण इथे नाही का कारण आहे ते समजत नाहीये ते वेगळंच दुसरं स्टेटमेंट आहे असं जाणवत ठीक आहे त्यामुळे आपलं ते आर हे करेक्ट एक्सप्लेनेशन नाही आहे याचं आहे बी असणार आहे आता बघून घेऊया एसडीजी चे एसडीजी चे सतरा गोल्स आहे आपल्याला माहितीच आहे या व्हिडिओच्या शेवटी एमडीजी किती गोल्स आहे ते तुम्ही नक्की सांगा हे तर एसडीजी आहे जे आपण आता पाहणार आहोत पण तुम्ही एमडीजी नक्की सांगा ठीक आहे एसडीजी म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि तुम्हाला काय सांगायचं आहे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स किती आहे ते सांगा नक्की ठीक आहे कमेंट सेक्शनमध्ये आता आपण एसडीजी बघून घेऊया पहिला आहे नो पॉवर्टी झिरो हंगर गुड हेल्थ अँड वेल हे असच पाठ करत चला यावर भरपूर प्रश्न विचारले जातात यामध्ये नव एसडीजी नववा एसडीजी कोणता आहे ते विचारलं जाईल किंवा असे ऑप्शन्स मध्ये दिले जातील आणि आपल्याला शोधावं लागेल की कोणते एसडीजी पहिले आहे म्हणजे जसं की आता असं पण असू शकते की त्यांनी क्रमानुसार देतील सात आठ नऊ दहा असे चार देतील पाच देतील अकरा पर्यंत आणि क्रमानुसार लावा असं पण देऊ शकतात हो की नाही त्यामुळे आपण सगळं पाठ करत पाठ करून चला एस डीजी हे सतरा आहेत पहिला आहे नो पॉवर्टी दुसरा आहे झिरो हंगर तिसरा आहे गुड हेल्थ अँड वेलबिंग चौथा आहे क्वालिटी एड्युकेशन जेंडर इक्वॅलिटी क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन हे काय सहा आहे ठीक आहे त्यानंतर अफोर्डेबल क्लीन एनर्जी आता मी कसं पा ठीक आहे डिसेंट वर्क इंडस्ट्री इनोव्हेशन रिड्युस इन सस्टेनेबल सिटीज रिस्पॉन्सिबल कन्झम्पन अँड प्रोडक्शन क्लायमेट ऍक्शन लाईफ बिलो वॉटर लाईफ ऑन लँड पीस जस्टिस अँड पार्टनरशिप तर आता मी कसं पाठ केलं होतं बघा एमडीजी मध्ये नो पॉवर्टी होती झिरो हंगर होतं त्यामुळे हे तर नक्कीच आहे नो पॉवर्टी झिरो हंगर बघा गरीब राहिलं गरीबी आपल्याला हे करायची आहे नंतर गरीब राहिलं तर भूकर म्हणजे पोटा जेवणाचे प्रॉब्लेम येतात त्यामुळे हंगर ठीक आहे हे असं रिलेटेड करायचं गुड हेल्थ राहिली तर जर का व्यवस्थित जेवण मिळालं तर गुड हेल्थ राहते वेल्बिंग व्यवस्थित राहते वेल्बिंग व्यवस्थित राहिली तर, तर आपण क्वालिटी एज्युकेशन घेऊ शकतो क्वालिटी एज्युकेशन घेतलं तर जेंडर जेंडर इक्वेलिटी आपल्यात येते आपण विचार करतो की दोन्ही जेंडर इक्वेलिटी त्यानंतर मग क्लीन वॉटर क्लीन वॉटर आणि क्लीन एनर्जी हे नक्कीच लक्षात राहते क्लीन वॉटर आधी क्लीन एनर्जी नंतर ठीक आहे त्यानंतर मग डिसेंट वर्क इकॉनॉमिक ग्रोथ होईल मग इकॉनॉमिक ग्रोथ होईल डिसेंट वर्क होईल तर मग इंडस्ट्री इनोव्हेशन होईल त्यानंतर मग काय इनोव्हेशन झाल्यावर रिड्यूस इन इक्लिटी इन रिड्यूस होईल दोन्ही सगळे बरोबर होतील आणि सगळं त्यानंतर मग सस्टेनेबल सिटीज डेव्हलप होईल आणि ते सस्टेनेबल सिटी डेव्हलप झाल्या बरोबर रिस्पॉन्सिबल कन्झम्शन अँड प्रोडक्शन होईल त्यानंतर क्लायमेट ऍक्शन बि लाईफ बिलो वॉटर लाईफ ऑन लँड हे सगळं सोबत असणार आहे ठीक आहे त्यानंतर पीस हे सगळं झाल्यानंतर काय येणार पीस येणार त्यानंतर मग काही पार्टनरशिप येईल ठीक आहे शेवटी पार्टनरशिप येईल अशा प्रकारे तुम्ही आठवण ठेवू शकता आणि हे खूप महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे हे एसडीजी एमडीजी गोल्स आपल्याला पाठच पाहिजे ठीक आहे हे नवव्या चॅप्टर मधले आहे खूप महत्वाचे असणार आहे तर नक्की सोडू नका आणि व्हिडिओच्या शेवटी एमडीजी मिलेनियल डेव्हलपमेंट गोल्स किती आहे ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे द डॉमिनंट सोर्स ऑफ पोल्युशन ड्यू टू ऑक्साइड ऑफ नायट्रोजन इन अर्बन एरिया म्हणजे शहरी भागात नायट्रोजनच्या ऑक्साइडमुळे प्रदूषणाचा प्रमुख स्रोत आहे काय आहे रस्ते वाहतूकमुळे कमर्शियल सेक्टर एनर्जी युजिंग इंडस्ट्री की पॉवर प्लांट सांगा बघू कशामुळे डॉमिनंट सोर्स आहे पोल्युशनचा शहरी भागात तर ते काय असणार आहे ते रोड ट्रान्सपोर्ट रस्ते वाहतूकमुळे असणार आहे आपलं उत्तर काय आहे मग आपलं उत्तर आहे ए ठीक आहे व्हिडिओच्या शेवटी आपण किती प्रश्न घेतो त्यावरून मग पंधरा प्रश्न घेत असतील तर तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर आले हे कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला कर, तुम्ही नक्की कळवा मी बघत असते आणि सोबतच एमडीजी किती आहेत ते सुद्धा सांगा ठीक आहे नंतर तिसरा प्रश्न विचार द फॉलोइंग इज नॉट वॉट अँड बॉन्ड डिसिजेस आहे यावर भरपूर प्रश्न विचारले गेले युनिट मधलं वॉटर पोल्युशन जे आहे सॉइल पोल्युशन वगैरे त्याबद्दल खूप महत्वाचा टॉपिक आहे नव्या मधला त्यावर प्रश्न विचारले जातात त्यामुळे नक्की लक्षात ठेवा तर खालीलपैकी कोणता जलजन्य रोग नाही हे हॅपेटायसिस कोलेरा डेंगू सांगा बघू काय असणार आहे तर वॉटर बॉर्न डिसीज म्हणजे पाण्याद्वारे प्रसारित होणाऱ्या रोगजनक सूक्ष्मजीव रोगजनक जे आहेत सूक्ष्मजीवांमुळे दूषित पाण्याचा संपर्क आल्याने जलजन्य रोग होतात ठीक आहे त्यामध्ये कोणते येतात मग टायफॉईड येतात हॅपेटायटिस येतात कोलेरा येतात पण डेंगू येत नाही कारण डेंगू हे मॉस्किटो बॉर्न व्हायरस आहे ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे नॉट म्हणताय ना म्हणून डी असणार आहे ठीक आहे आणि समोरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोईंग द िट्स ऑफ ग्लोबलायझेशन ऑफ हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षणाच्या जागतिकीकरणाचे नुकसान खालीपैकी कोणते एक्सपोर्ट टू ग्लोबल करिक्युलम प्रमोशन ऑफ इलेटिझम इन एड्युकेशन म्हणजे शिक्षणात अभिजात वाढवणे जागतिक अभ्यासक्रमाचे प्रदर्शन उच्च शिक्षणाचे सामाजिकरण की शिक्षणाच्या खर्चात वाढ काय असणार आहे नुकसान कोणते आहेत यापैकी आधी इथे ऑप्शन दिले आहे एक चार एक तीन चार दोन तीन चार एक दोन तीन चार सांगा बघू काय असणार आहे काय असणार आहे प्रोमोशन शिक्षणात अभिजात वाढवणे उच्च शिक्षणाचे सामाजिकरण करणे आणि शिक्षणाच्या खर्चात वाढ हे काय त्याचे नुकसान आहे शिक्षणाच्या खर्चात त्यांनी वाढ केलेलं आहे त्याचा इम्पॅक्ट सगळीकडे पडतो त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे टू थ्री फोर म्हणजे की सी असणार आहे ठीक आहे त्यानंतर द समोरचा प्रश्न आहे पाचवा प्रश्न आहे द पर्पज ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन इज बेस्ड बाय फोकसिंग ऑन म्हणजे मूल्य शिक्षणाच्या उद्देशावर लक्ष केंद्रित करून सर्वत्र सर्वोत्कृष्ट सेवा केली जाते पहिला आहे कल्चरल प्रॅक्टिस प्रिवेलिंग सोसायटी समाजात प्रचलित असलेल्या सांस्कृतिक प्रथा सामाजिक गटाने ठरवून दिलेल्या आचार निकष मानवी मूल्यांची काळजी धार्मिक आणि नैतिक पद्धती आणि सूचना सांगा बघू काय असणार आहे तर काय आहे का, का महत्वाचं मूल्य शिक्षणाच्या उद्देशावर लक्ष केंद्रित करते कोणतं महत्वाचं आहे ते मानवी मूल्यांची काळजी घेणे खूप महत्वाचं तर पर्पज ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन आपण एज्युकेशन कशासाठी घेतो आहे तर मानवी मुलांची काळजी करण्यात यावी कारण तेच एक महत्वाचं आहे समोरच्या आयुष्यात आणि मूल्य शिक्षणाच्या उद्देशावर लक्ष केंद्रित करून सर्वोत्कृष्ट सेवा कन्सर्न ऑफ मानवी मुलांच्या काळजी करण्यासाठी केली जाते त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे ठीक आहे समोरचा प्रश्न आहे परत आणि प्रिजन आलेला आहे लर्निंग इज अ लाईफ लाँग प्रोसेस शिक्षण शिक्षण शिकणे ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे आणि लर्निंग टू बी युजफुल मस्ट बी लिंक विथ द लाईफ प्रोसेस कारण उपयुक्त होण्यासाठी शिकणे हे जीवन प्रक्रियेशी जोडले असले पाहिजे तर बोथ ए अँड आर इज टू आर इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन बोथ ए आर टू आर इज नॉट अ करेक्ट एक्सप्लेनेशन ए इज टू आर इज फॉल्स ए इज फॉल्स आर इज टू सांगा बघू काय असणार आहे तर काय असणार आहे लर्निंग हे तर लाईफ प्रोसेस आहे लर्निंग टू बी युजफुल मध्ये लिंक विथ द लाईफ प्रोसेस हे पण बरोबर आहे पण हे आर बरोबर आहे का कारण ते तुम्हाला बघावं लागेल बर तर आर बरोबर कारण नाहीये कसं असते स्टेटमेंट दिल्यानंतर आर हे असिझन राहिलं पाहिजे शिकणे ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे आपल्याला माहितीच आहे पण हे वेगळंच दुसरं सेंटेन्स आहे त्याचा रिझन नाहीच आहे उपयुक्त होणार म्हणजे लर्निंग टू बी युजफुल मज बी लिंक विथ द लाईफ प्रोसेस असं दिलेलं आहे त्यामुळे आर हे करेक्ट एक्सप्लेनेशन नसणार आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न इफेक्टिव्हनेस ऑफ टीचिंग हॅज टू बी जज्ड इन टर्म्स ऑफ अध्यापनाचा परिणामकारक त्याचे दृष्टीने तपासले पाहिजे कोर्स कव्हरेज अभ्यासक्रमाचा कव्हरेज नॉलेज नाही स्टुडंट इंटरेस्ट नाही लर्निंग आउटकम युज ऑफ टीचिंग एट्स इन द क्लासरूम वर्ग शिकवण्याच्या साधनांचा वापर इफेक्टिव्ह टीचिंग कधी होते एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत एखादा टॉपिक तर ते कधी होईल इफेक्टिव्ह जेव्हा की मी शिक्षक आहे मी तुम्हाला एखादा टॉपिक शिकवत आहे तर तो टॉपिक तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला आहे आणि तुम्ही त्यावर बरोबर मला उत्तरे देऊन देत आहात फीडबॅक तुमचा व्यवस्थित येत आहे मी विचारलेल्या प्रश्नांचा त्या टॉपिकवरचं उत्तर बरोबर येत आहेत तेव्हा ते काय होईल तेव्हा ती इफेक्टिव्हनेस ऑफ टीचिंग मध्ये येईल ठीक आहे त्यामुळे लर्निंग आउटकम जे आहे विद्यार्थ्यांकडून मिळणं मेर, खूप आवश्यक आहे त्यामुळे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला म्हणत असते की तुम्हाला पंधरापैकी किती प्रश्न आले ते नक्की सांगा कारण हे काय इफेक्टिव्ह टीचिंगचा पार्ट आहे तुम्ही जितपत तुम्हाला तुमचे फीडबॅक मला देणार की मॅम आम्हाला एवढे प्रश्न प्रश्नाचे उत्तरे आले तो ते एक इफेक्टिव्ह टीचिंगमध्ये येणार आणि मला समजणार की तुम्हाला कितपत ते समजत आहे त्यामुळे ते इफेक्टिव्ह टीचिंगचा पार्ट आहे ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे लर्निंग आउटकम जोपर्यंत विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना येत नाही तोपर्यंत ते इफेक्टिव्ह टीचिंग होत नाही ठीक आहे आपलं उत्तर असणार आहे सी त्यानंतर इन विच टीचिंग मेथड इज द लर्नर पार्टिसिपेशन मेड ऑप अँड प्रोएक्टिव्ह म्हणजे कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग इष्टतम आणि सक्रिय आहे डिस्कशन मेथड बस सेशन मेथड बेस्ट ब्रेन स्ट्रॉमिंग सेशन मेथड की प्रोजेक्ट मेथड सांगा बघू काय असणार आहे चर्चा पद्धती होते आहे सत्र आहे बस पण होत आहे विचारमंथन पण होत आहे पण कोणत्या विद्यार्थ्यांचा सहभाग सक्रिय केला जातो प्रोजेक्ट मेथड मध्ये प्रकल्प जे देतात आपल्याला स्कूल मध्ये जायचे प्रोजेक्ट द्यायचे वेगवेगळ्या प्रोजेक्टचा प्रोजेक्ट प्रोजेक्ट टॉपिक तुम्ही निवडा कसं ते प्रोजेक्ट मध्ये कसं टॉपिक निवडण्यापासून स्टार्ट टू एंड आपण सगळं विद्यार्थ्यांकडून घेतो लर्नर करून त्यामुळे ते नक्कीच त्यांचा सहभाग तो खूप सक्रिय होतो त्यामध्ये आणि ते पूर्ण त्यांच्यासाठीच असतं त्यामुळे आपलं तर कसं ते बेस्ट टीचिंग मेथड आहे प्रोजेक्ट मिळतात ठीक आहे आणि समोरचा प्रश्न आहे वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग इफेक्टिव्हनेस इज रिलेटेड टू अध्यापनाच्या परिणामकारकतेवर परिणाम करणाऱ्या सर्वात शक्तिशाली घटकांपैकी एक संबंधित आहे सोशल सिस्टम ऑफ द दे कंट्री देशाची सामाजिक व्यवस्था इकॉनॉमिक स्टेटस ऑफ द सोसायटी समाजाची आर्थिक स्थिती प्रिवेलिंग पॉलिटिकल सिस्टम एज्युकेशनल सिस्टम सांगा बघू काय असणार आहे वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग इफेक्टिव्हनेस तर ते एज्युकेशनल सिस्टम शैक्षणिक प्रणाली जशी चालते त्याचं काय आहे त्यामधले फायदे नुकसान त्यावरच अध्यापनाचा परिणाम परिणाम करतो कारण ते जर का चांगली राहिली शैक्षणिक प्रणाली एज्युकेशनल सिस्टम तर ते सगळं व्यवस्थित होते त्यामुळे एज्युकेशनल सिस्टम असणं चांगली असणे खूप महत्वाचं त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे अध्यापनाच्या परिणाम करणाऱ्या घटकांपैकी एज्युकेशनल सिस्टम हे संबंधित असणार आहे मोस्ट पॉवरफुल फॅक्टर्स टीचिंग इफेक्टिव्हनेस इज रिलेटेड टू एज्युकेशनल सिस्टम ठीक आहे समोरचा प्रश्न आहे फॉर्मेटिव्ह इव्हॉल्युशन टेन्स टू द पेस ऑफ लर्निंग म्हणजे रचनात्मक मूल्यमापनामुळे शिक्षणाचा वेग वाढतो आणि रिझन दिलेला आहे सबमेटिव्ह व्हॉल्युशन फॉर्मेटिव्ह इव्हल्युशन इज हायली रिलेबल म्हणजे कारण काय आता तर मूल्यमापनाच्या विरुद्ध रचनात्मक मूल्यमापन अत्यंत विश्वासारी आहे बोथ ए एन्ड आर टू आर इज अ करेक्ट बोथ ए आर टू आर इज नॉट करेक्ट ए आर ए इज टू बट आर इज फॉल्स ए इज फॉल्स आर इज टू सांगा बघू काय असणार आहे काय असणार आहे मग फॉर्मेटिव्ह इव्हॉल्युशन म्हणजे आपल्याला माहिती आहे क्लास एक असं इव्हॉल्युशन जे क्लास डिस्कशनच्या वेळेस होते इंटरनल जे असते फॉर्मेटिव्ह इव्हॉल्युशन हे नाही का जेव्हा सत्र सुरू असते ना तेव्हा जे जे पद्धतीचे इव्हॉल्युशन केल्या जाते शिक्षकांकडून विद्यार्थ्यांसाठी त्याला फॉर्मेटिव्ह इव्हॉल्युशन असे म्हणतात आणि सबमेटिव्ह इव्हॉल्युशन जे आहे ना ते एंड ऑफ द कोर्स मध्ये असते ठीक आहे म्हणजे सत्रांच्या शेवटी जे आपण आता पाचवीत आहे विद्यार्थी आणि तर आपण द्वितीय सत्र जे शेवटचं सत्राच्या मार्कशीट देतो त्याला आपण म्हणतो म्हणजे सत्राच्या शेवटी ठीक आहे आणि फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन हे सत्र सुरू असताना केले जाते है, ठीक आहे तर रचनात्मक मूल्यमापनामुळे शिक्षणाचा वेग वाढतो आणि हे सांगा बघू काय असणार आहे मग दहावं इज टू आर इज फॉल रचनात्मक मूल्यमापनामुळे शिक्षणाचा वेग वाढतो ऑब्व्हियस फॉर्मेटिव्ह्युशन टेन्स टू द पेस ऑफ लर्निंग पण आर इज फॉल्स ऍज अगेन्स्ट फॉर्मेटिव्ह फॉर्मेटिव्ह्युशन इज हायली रिलेबल हे चुकीचं आहे ठीक आहे समोरचा प्रश्न आहे द द यूज ऑफ ऑफ टीचिंग इज ऑन ग्राउंड म्हणजे अध्यापनाचा वापर त्याच्या आधारावर नाही ठरतो वर्गात विद्यार्थ्यांचे लक्ष वेचून घेणे वर्गातील अनुशासनी समस्या कमी करणे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक परिणाम अनुकूल करणे हे शिकण्याच्या कार्यात विद्यार्थ्यांचा प्रभावी सहभाग सांगा बघू काय असणार आहे द यूज ऑफ टीचिंग ऍड्स इज जस्टिफाईड ऑन द ग्राउंड ऑफ काय असणार आहे ऑप्टिमायझिंग लर्निंग आउटकम्स ऑफ सूडंट्स हे शैक्षणिक परिणाम अनुकूल करणे विद्यार्थ्यांचे हे खूप महत्वाचे ठरणार आहे द युज ऑफ टीचिंग ऑन द ग्राउंड्स ऑफ ऑप्टिमायझिंग लर्निंग आउटकम्स आउटकम शिक्षणामध्ये जे असतं आपण टीचिंग ऍप्टिट्यूड पहिला चॅप्टर मधला प्रश्न आहे ते यामध्ये लर्निंग आउटकम ऑफ स्टुडंट हे खूप महत्वाचे इफेक्टिव्ह कम्युनिकेशनमध्ये इफेक्टिव्ह मध्ये असो किंवा कम्युनिकेशनचं पार्ट केलं तर इफेक्टिव्ह मध्ये पण समोरच्या रिसिव्हरचा आउटकम येणे फीडबॅक येणे खूप आहे त्यामुळे हे कसं रिलेटेबल आहे आता जसं इफेक्टिव्ह टीचिंग पहिल्या चॅप्टर मधला नाही इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हा फोर्थ चॅप्टर मधला पण ते रिलेटेबल आहे आणि त्या दोघांमध्ये फीडबॅक खूप महत्वाचा असतो आता परस्पर आता त्याचा रिसिव्हर होईल कम्युनिकेशनचा पण इथे मध्ये ते विद्यार्थ्यांकडून होईल ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर आहे सी असणार आहे समोरचा प्रश्न आहे अ रिसर्चर इंटेन्स टू एक्सप्लोअर द इफेक्ट ऑफ पॉसिबल फॅक्टर फॉर द ऑर्गनायझेशन ऑफ इफेक्टिव्ह मिड डे मिल इंटरव्हेनेशन फॉर द ऑर्गनायझेशन ऑफ इफेक्टिव्ह मिड डे मिल इंटरनॅशनल विस रिसर्च मेथड विल बी मोस्ट अप्रोप्रिएट म्हणजे की एक संशोधन प्रभावी भोजन संघटनेसाठी संभाव्य घटकांच्या प्रभावाचा शोध घेण्यास शोध घेण्याचा मानस आहे तर कोणतं आहे ते ऐतिहासिक पद्धत आहे डिस्क्रिप्टिव्ह आहे एक्सपेरिमेंटल आहे तर कसं याआधी आपल्याला माहिती पाहिजे की काय आहे हिस्ट्री हिस्टॉरिकल मेथडमध्ये कसं असतं तर विविध सिद्धांतामधून ऐतिहासिक सिद्धांतामधून जसे की भूतकाळातील घटना असेल लोक असेल अभ्यास असेल समाज असेल असेल याची प्रक्रिया त्या उपलब्ध करतो त्याला हिस्टॉरिकल मेथड असे म्हणतात आणि डिस्क्रिप्टिव्ह मेथड कशासाठी असते वर्णात्मक लोकसंख्येच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करण्यासाठी अभ्यास केला जातो आणि त्या घटनेचे पूर्ण सविस्तर मांडणी केली जाते ठीक आहे एक्सपेरिमेंटल मेथड आपल्याला माहितीच आहे एक्सपेरिमेंटल करणे म्हणजे प्रायोगिक पद्धत करून आपला रिझल्ट काढणे ठीक आहे आणि त्यानंतर एक्सपोज फॅक्टो काय असतो तर होऊन गेलेल्या गोष्टीवर रिसर्च करणे होऊन गेला म्हणजे हिस्टॉरिकल कसं पु, उपलब्ध पुराव्यावर होते पण एक्स फोर्स फॅक्टो कसं आता नुकताच होऊन गेलेल्या गोष्टीवर आपण ते रिसर्च करतोय ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी असणार आहे एक्स फॅक्टो मीटर जेव्हा हे काय म्हणताय मिड डे मील इंटरप्रिटेशन आपल्याला करायचं आहे त्यामुळे मिड डे मील जेव्हा त्यांनी करून ते जो प्रोग्राम आहे तो होऊन जाईल त्यानंतरच आपण लगेच कृती करणार आहोत त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे ठीक आहे त्यांचं विच ऑफ द फॉलोइंग इज अॅन इनिशियल मेंडेटरी रिक्वायरमेंट फॉर परस्युईंग रिसर्च परस्युईंग म्हणजे रिसर्च परस्यू करायसाठी आपल्याला मेंडेटरी काय आहे तर डेव्हलपिंग अ रिसर्च डिझाईन फॉर्मेटिंग अ रिसर्च क्वेश्चन डिसाइडिंग सांगा बघू डेव्हलपिंग रिसर्च संशोधन रचना विकसित करणे अ रिसर्च क्वेश्चन विश्लेषण प्रक्रियेबद्दल निर्णय घेणे कार्यशाळा कॉन्फरन्स पेपर सादर करणे संशोधनाचा पाठपुरवठा कर, करण्यासाठी तर आपलं काय उत्तर असणार आहे बी असणार आहे फॉर्मेलिटिंग रिसर्च क्वेश्चन असणार आहे आपलं उत्तर कारण संशोधन प्रश्न तयार करणे तुमच्या संशोधनाची दिशा स्पष्ट केंद्रित प्रश्न तयार करून त्याचा तर संशोधन प्रश्न तयार करणे खूप महत्वाचे कारण तुमच्या संशोधनाची दिशा तुमचे प्रश्न जे आहे तुम्ही काय रिसर्च क्वेश्चन तयार केला त्यावर अवलंबून असते आणि ते उद्देश ठरवते तुमच्या रिसर्चचा त्यामुळे आपल्याला संशोधनाचे फ्रेमवर्क करण्यास ते मदत करते त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे फॉर्मेटिंग रिसर्च क्वेश्चन हे खूप महत्वाचं आहे इनिशियल मँडेटरी रिक्वायरमेंट आहे ठीक आहे त्यानंतर ता समोरचा प्रश्न इमॅजिन यू आर वर्किंग इन अन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन वेअर पीपल आर ऑफ इक्वल स्टेटस म्हणजे कल्पना कराय की तुम्ही तुमच्या शैक्षणिक संस्थेत काम करत आहात ते लोक समान दर्जाचे आहे तर ते कोणत्या प्रकारचे कम्युनिकेशन आहे ते विचारलेलं आहे हॉरिजेंटल कम्युनिकेशन वर्टिकल कॉर्पोरेट क्रॉस कमिशन आधी आपण बघून घेऊया की हॉरिजेंटल कम्युनिकेशन काय असते हॉरिजेंटल कम्युनिकेशन मध्ये इथे सेम लोक विचारले जसं की इक्वल स्टेटस सेम लोक लोक सेम दर्जाचे असतात ऑरिजेंटल कम्युनिकेशन मध्ये जे वर्क करतात ते नाही का पीपल आर वर्किंग वेआर पीपल आर वर्किंग ऍट द सेम लेवल ठीक आहे व्हर्टिकल कम्युनिकेशन मध्ये हे काय पीपल आर वर्किंग विथ वर्किंग इन बिटवीन ग्रुप्स किंवा डिफरंट लेवल हायर लेवल टू लोअर लेवल ठीक आहे वर्टिकल कॉर्पोरेट कम्युनिकेशन तर वेगवेगळ्याच असते आणि क्रॉस कम्युनिकेशन हे डिफरंट बॅकग्राऊंड असतं ठीक आहे पीपल आर वर्किंग विथ अ डिफरंट बॅकग्राऊंड त्यामुळे लक्षात ठेवा मध्ये सेम असतात दर्जाचे सेम इक्वल स्टेटस वर्टिकलरमध्ये हायर लेव्हल टू लोअर लेवल क्रॉसमध्ये डिफरंट बॅकग्राऊंड आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन मध्ये वेगळं असते ठीक आहे त्यामुळे आपलं तर काय असणार आहे हॉरिझेंटल कम्युनिकेशन असणार आहे ठीक आहे त्यांचा समोरचा प्रश्न आयडेंटिफाय द इम्पॉर्टंट एलिमेंट अ टीचर हॅज टू टेक कॉंगिनाइन्स ऑफ वाईल अड्रेसिंग स्टुडंट क्लासरूम म्हणजे की वर्गात विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षकाने कोणता महत्वाचा घटक लक्षात घेणे आवश्यक आहे आवागेंड, अवॉइडनेस ऑफ अप्रॉक्सिमिटी आव टाळणे व्हॉइस मॉड्युलेशन पुनरावृत्ती विराम फिक्स स्थिर स्थिरमुद्रा आता कसं आहे काय इम्पॉर्टंट आहे भरपूर काही गोष्टी इम्पॉर्टंट असतेत आहे पण आपण ऑप्शन पाहून क्वेश्चन सॉल्व्ह करायचं फिक्स पोस्चर तर नसणार आहे पुनरावती विराम पण नाही जवळीक टाळणे हे पण आहे तर आपलं काय असणार आहे मेन महत्वाचा घटक व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे की आवाज कमी जास्त एखाद्या क्लासरूम मध्ये आपण शिकवत आहोत तर लोक विद्यार्थ्यांना आवाजच जाणार नाही तर ते हे होईल जास्त आवाज जाईल तर ते खूप हार्श वाटेल एक व्यवस्थित वॉईस मेंटेन करणे खूप आवश्यक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे वॉइस मोड्युलेशन असणार आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण ऑप्शन्स पाहून क्वेश्चन्स आणि ऑप्शन्स पाहून उत्तरे टिक करायची कारण मी तुम्हाला आधी सांगितलं होतं कोणकोण चारही ऑप्शन्स कधी बरोबर असते पण आपल्याला त्यातून एक ऑप्शन निवडावं लागतं ज्याचं हाय परसेंटेज आहे म्हणजे तो जास्त महत्वाचा ठरणार ऑप्शन त्यावरून टिक करावं लागतं ठीक आहे नाही विच द फॉलोइंग सेट ऑफ स्टेटमेंट्स बेस्ट रिप्रेझेंट द नेचर अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग अँड लर्निंग तर ऑब्जेक्टिव्ह विचारले आहे टीचिंग आणि लर्निंगचे बेस तर पहिलं आहे शिकवणे हे विकण्यासारखे आणि शिकणे हे विकत घेण्यासारखे टीचिंग इज लाईक सेलिंग अँड लर्निंग इज लाईक बाईंग टीचिंग इज सोशल ऍक्ट वाईल लर्निंग इज अ पर्सनल ऍक्ट शिकवणे ही एक सामाजिक क्रिया आहे तर शिकणे ही वैयक्तिक कृती आहे आणि तिसरं जे आहे ते टीचिंग एम्प्लॉइ लर्निंग वेअर एज लर्निंग डज नॉट इम्प्लाय टीचिंग म्हणजे शिकवणे म्हणजे शिकणे तर शिकणे म्हणजे शिकवणे असे नाही आणि टीचिंग इज अ काइंड ऑफ डिलेवरी ऑफ नॉलेज वाईल लर्निंग इज लाईक रिसिव्हिंग इट म्हणजेच शिकवणे हे एक प्रकारचे ज्ञानाचे वितरण आहेत तर शिकणे हे प्राप्त करण्यासारखे आहे आणि पाचवं आहे टीचिंग इज अँड इंटरॅक्शन अँड इज इन नेचर लर्निंग इज अन ऍक्टिव्ह एंगेजमेंट इन अ सब्जेक्ट डोमेन म्हणजे अध्यापन ही परस्पर संवाद आहे आणि ती त्रिविध स्वरूपाची आहे आणि शिक्षण हे विषयाच्या क्षेत्रात सक्रिय सहभाग आहे तर यामधून आपल्याला बघायचं आहे की ऑब्जेक्टिव्ह टीचिंग आणि लर्निंगचे दोन्ही कोण चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करते आहे ठीक आहे तर ऑप्शन्स बघून घेऊया आपण वन फोर फाईव्ह टू थ्री फाईव्ह वन टू थ्री कि वन टू फोर सांगा बघू काय असणार आहे तर टीचिंग इज सोशल ऍक्ट वाईज लर्निंग इज अ पर्सनल ऍक्ट हे बरोबर असणार आहे त्यानंतर टीचिंग एम्प्लॉईज लर्निंग वेअर लर्निंग डज नॉट इम्प्लाय टीचिंग म्हणजे शिकवणे म्हणजे शिकणे तर शिकणे म्हणजे शिकवणे असे नाही आणि त्यानंतर टीचिंग इज अन इंटरॅक्शन आणि परस पर हे परस्पर संवाद आहे आणि त्रिविध स्वरूपाचं आहे आणि शिक्षक हे शिक्षण हे विषयाच्या क्षेत्रात सक्रिय आहे हे काय आहे आपलं बरोबर असणार आहे शिकवणे हे विकण्यासारखं हे नसणार आहे आणि टीचिंग इज काइंड ऑफ डिलिव्हरिंग नॉलेज ओनली हे पण नसणार आहे कारण लर्निंग इज लाईक रिसिव्हिंग इट हे आहे पण नुसतंच नॉलेज डिलिव्हर करणं नाहीये ते सगळं प्रकारचं येते कारण हे इट टीचिंग इज अ इंटरॅक्शन परस्पर संवाद आहे ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे टू थ्री फाईव्ह बघूया बी असणार आहे आपलं उत्तर ठीक आहे समोरचा प्रश्न आहे फ्रॉम द लिस्ट गिव्हन बिलो द लर्नर कॅरेक्टरस्टिक विच वुड फॅसिलेट टीचिंग लर्निंग सिस्टम टू बिकम इफेक्टिव्ह हे पहिला युनिट मधला प्रश्न आहे आणि लर्नर कॅरेक्टरिस्टिक्स असो किंवा लर्नर वर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे याआधी त्यामुळे नक्कीच तुम्ही हा टॉपिक सोडू नका कधी ठीक आहे आणि इथे आपल्याला दिलेला आहे की प्रायर एक्सपिरियन्स ऑफ लर्नर शिकणाऱ्यांचा पूर्वीचा अनुभव महत्वाचा असतो की लर्नर्स फॅमिली लिनेज ली, महत्वाचे असते की ऍप्टीट्यूड ऑफ द लर्नर की लर्नर स्टेज ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे शिकणाऱ्यांचा विकासाचा टप्पा की शिकणाऱ्याच्या खाण्याच्या सवयी की शिकणाऱ्याची धार्मिक संलग्नता सांगा बघू काय असणार आहे शिकव शिकणाऱ्याची वैशिष्ट्य विचारले आपल्याला तर काय असणार आहे शिकणाऱ्याची वैशिष्ट्य प्रायर एक्सपिरियन्स तर नक्कीच आपल्याला हवा असतो आणि हे वंश हे नसणार आहे ऍप्टिट्यूड ऑफ लर्नर हे पण खूप महत्वाचे शिकणाऱ्याची योग्यता खूप महत्वाची असणार आहे आणि लर्नर स्टेज ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे शिकणाऱ्याचा विकासाचा टप्पा जो आहे तो पण खूप महत्वाचा असणार आहे कधी लर्नर्स मध्ये त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे वन थ्री फोर ठीक आहे परत एकदा बघून घ्या वन थ्री फोर काय असणार आहे लर्नर कॅरेक्टरिस्टिक्स मी विचारलेला आहे तर प्रायोर एक्सपिरियन्स ऑफ लर्नर असणार आहे ऍप्टिट्यूड ऑफ द लर्नर असणार आहे आणि असणार आहे लर्नर स्टेज ऑफ डेव्हलपमेंट शिकणाऱ्याच्या विकासाचा टप्पा असणार आहे हे खाण्याचे तर नसणार आहे धार्मिक पण नसणार आहे आणि कौटुंबिक अशा प्रकारे आपल्याला काय ऑप्शन्स ना कट करत जावं लागते जावं रिझन ठीक आहे असर्शन आणि रिझनचे क्वेश्चन भरपूर विचारले गेलेले आहे आणि यावेळेस पण विचारणार नक्की त्यामुळे असर्शन व्यवस्थित वाचायचं आणि रिझन या असर्शनला तेवढाच इम्पॅक्टफुल आहे की नाही ते बघ बघायला हवं आपल्याला काय दिलंय असर्शन बघूया ऑल टीचिंग इम्प्लाइज लर्निंग सर्व अध्यापन म्हणजे शिकणे लर्निंग लर्निंग टू बी युजफुल मस्ट बी डि फ्रॉम म्हणजे उपयुक्त होण्यासाठी शिकणे हे अध्यापनातून घेतले पाहिजे असे दोन असर्शन आणि रिझन दिलेले आहे आणि ऑप्शन्स आहेत बोथ आर टू ट्रू आणि आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए बोथ ए अँड आर ट्रू बट आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ए इज ट्रू बट आर इज फॉल्स ए इज फॉल्स बट आर इज ट्रू सांगा बघू काय असणार आहे व्हिडिओच्या शेवटी आपण पंधरा प्रश्न घेतले असतील तर पंधरापैकी तुम्हाला किती उत्तरे आली ते नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सांगा बघू आणि माझ्यासोबत उत्तरे देत चला सांगा मग काय असणार आहे आपलं उत्तर आपलं उत्तर असणार आहे ए इज ट्रू बट आर इज ए बरोबर आहे ऑल टीचिंग एम्प्लॉईज लर्निंग सर्व अध्यापन म्हणजे शिकणे आहे पण हे जे उपयुक्त होण्यासाठी शिकणे हे अध्यापनातून घेतले पाहिजे जेणेकरून लर्निंग टू बी युजफुल मस्ट बी डिराइड फ्रॉम हे चुकीचं आहे ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे सी ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे ऑन द बेसिस ऑफ सबमेटिव्ह टेस्ट टीचर इज इंटरप्रेटिंग हिज ऑर हर स्टुडंट परफॉर्मन्स इन टर्म्स ऑफ देअर वेलनेस लाइफस्टाइल इव्हिडेंट इन अ बिहेव्हिअर म्हणजे की uh, सारा सारांशात्मक चाचनांच्या आधारे शिक्षक त्याच्या वर्तनात स्पष्ट झालेल्या निरोगी जीवनशैलीच्या संदर्भात लावतो त्याला काय म्हटले जाते फॉर्मेटिव्ह टेस्टिंग म्हटले जाते कंटिन्युअस कम्प्रेसिव्ह इव्हॅल्युएशन म्हटले जाते नॉर्म रेफरन्स टेस्टिंग म्हटले जाते की क्रायटेरिया म्हटले जाते सांगा बघू समेटिव्ह टेस्ट म्हणजे काय एंड ऑफ द कोर्स हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा समेटिव्ह म्हणजे टेस्ट म्हणजे एंड ऑफ द कोर्स मध्ये जे आपण कोर्स एंड झाला आणि शेवटी आपण द्वितीय सत्राचं जे फायनल हे करतो त्याला त्यामुळे काय असणार आहे मग आपलं उत्तर आपलं उत्तर असणार आहे क्रायटेरिया रेफरन्स टेस्टिंग म्हणजे निकष संदर्भित चाचणी आणि हे काय असते निकष संदर्भित चाचणी ज्यात स्कोअर असलेल्या व्यक्तीकडून अपेक्षित असलेल्या वर्तनाबद्दल विधान तयार करण्यासाठी चाचणी किंवा स्कोर Uh, काढल्या जाते वापरल्या जाते त्याला काय म्हटल्या जाते की संदर्भित चाचणी म्हटल्या जाते तर ऑन द बेसिस ऑफ समेट्युटीज अ टीचर इज इंटरप्रेटिंग हिज ऑर स्टुडंट परफॉर्मन्स इन टर्म्स ऑफ वेलनेस लाईफस्टाईल इव्हिडेंट इन बिहेव्हिअर दिस इज कॉल्ड एज क्रायटेरिया रेफरन्स टेस्टिंग ठीक आहे आणि समोरचा प्रश्न आहे पाचवा प्रश्न विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ की बिहेवियर इन इफेक्टिव्ह टीचिंग की बिहेव्हिअर काय आहे प्रभावी अध्यापनात खालीपैकी कोणते वर्तन महत्वाचे आहे युजिंग स्टुडंट आयडिया कॉन्ट्रीब्युशन विद्यार्थ्यांच्या कल्पना आणि योगदान वापरणे रचना उपदेशात्मक विविधता कि प्रश्न विचारले सांगा बघू काय असणार विच ऑफ द वन ऑफ द फॉलोइंग इज अ की बिहेवियर ऑफ इफेक्टिव्ह टीचिंग इफेक्टिव्ह टीचिंग म्हणजे काय तर मी जेव्हा तुम्हाला शिकवत आहे मी ज्या प्रकारे शिकवत आहे तोच टॉपिक तुम्हाला त्याच प्रकारे समजला पाहिजे आणि तुमचं फीडबॅक जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने आला पाहिजे तू सांगा बघू तर आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे सी असणार आहे ई असणार आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ई असणार आहे इन्स्ट्रक्शनल व्हेरायटी उपदेशात्मक विविधता ठीक आहे समोरचा प्रश्न आहे हे प्रभावी अध्यापना महत्वाचे आहे वर्तन मानले जाते इन्स्ट उपदेशात्मक विविधता ठीक आहे समोरचा प्रश्न ऑफ द फॉलोइंग रिसर्च टाइप ऑन एमेटिंग द प्रिव्हिलिंग सिच्युएशन म्हणजे खालीलपैकी कोणता संशोधन प्रकार प्रचलित परिस्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो फंडामेंटल अप्लाइड ऍक्शन अँड एक्सपेरिमेंटल सांगा बघू काय असणार आहे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे ऍक्शन रिसर्च या आधी पण आपण ऍक्शन रिसर्च पाहलो होतं आणि ऍक्शन रिसर्च म्हणजे काय तर जे लवकर कृती जी आहे ती आ, पटकन होते तुरंत मध्ये होते आणि संशोधन अशा प्रकारे केलं जाते ज्याचा ज्याची कृती झाल्याबरोबर ज्याचं रिझल्ट कृतीमध्ये दिसून येते त्यामुळे त्याला ऍक्शन रिसर्च म्हणते सॉल्व्ह करतात इमिडिएट प्रॉब्लेम आणि समस्येचे निराकरण जे आहे ते लवकर होते एखाद्या समस्येची तपासणी करणे सोडवणे आणि संशोधन करणे आणि एकाच वेळेस कृती करणे त्याला काय म्हटलं जाते ऍक्शन रिसर्च म्हटलं जाते ठीक आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही मला सांगा ऍक्शन रिसर्च सायकल होती चार टॉपिक घेऊन ती सायकल कोणती आहे ती मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि या प्रश्नाचे उत्तर काय आहे तर विच ऑफ द द फॉलोइंग रिसर्च ऑन दोकिंग सिच्युएशन म्हणजे खालीलपैकी कोणता संशोधन प्रकार प्रचलित परिस्थिती सुधारण्यावर आता ऍक्शन रिसर्च हे काय आहे परिस्थिती सुधारण्यावर काही के लक्ष केंद्रित करतो कारण तो लगेच कृती करतोय तपासणी करतोय सोडवतोय संशोधन करतोय आणि लगेच कृती करतो त्यामुळे ऍक्शन रिसर्च असणार आहे ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय आहे सी असणार आहे समोरचा प्रश्न आहे रिसर्चर अटेम्प्ट इव्हॉलेट द इफेक्ट ऑफ मेथड ऑफ फिडिंग ऑन अँटी प्रोनेसेस ऑफ चिल्ड्रन म्हणजे एक संशोधन चिंतेवर आहार देण्याच्या पद्धतीच्या परिणामाचे मूल्यमापन करतोय तर ती कोणती प्रवृत्ती आहे केस स्टडी मेथड एक्सपेरिमेंटल मेथड एक्सपोज फॅक्टमेट मेथड की सर्वे मेथड सांगा बघू काय असणार आहे मग ते असणार आहे एक्सपोज फॅक्टो मेथड आणि का बरं असणार आहे मग एक्सपोस्ट फॅक्टो मेथड कारण की एक्सपोस्ट म्हणजे की काय म्हणजे आताच नुकताच घडून गेलेलं कार्य असणार आहे त्यामुळे ते एक्सपोस्ट मध्ये येतं आणि सर्व्हे मेथड मध्ये नाही येणार ते एक्सपेरिमेंटल मध्ये पण नाही केस स्टडी मध्ये पण नाही तर एक संशोधन चिंतेवर आहार देण्याच्या पद्धतीच्या परिणामाचे मूल्यमापन करतोय तर ते काय मूल्यमापन करतोय ते आहार झालाय त्यानंतर आपण लगेच त्याचं मूल्यमापन करतोय त्यामुळे ते एक्सपोस्ट फॅक्टो मेथड मध्ये येणार ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सी इन ऑफ ऑफ द अ स्पेक्ट्रम इश्यूज मे बी मेड पॉसिबल म्हणजे की खालीपैकी कोणत्या व्यवस्थेमध्ये कल्पना आणि मुद्द्याचा uh, विस्तृत स्पेक्ट्रम शक्य आहे सांगा बघू रिसर्च संशोधन लेख कार्यशाळा कार्यशाळामुळे परिषद की सिमोप्सिस सांगा बघू काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे कॉन्फरन्स कॉन्फरन्स म्हणजे परिषद काय असणार आहे खालीलपैकी कोणत्या व्यवस्थेमध्ये कल्पना आणि मुद्द्याचा विस्तृत कॉन्फरन्स परिषद जे घेतली जाते त्यामध्ये कल्पना आणि विस्तृत चर्चा केली जाते त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे इन रायटिंग फॉर्मेट विच ऑफ द फॉलोइंग वुड फॉर्म पार्ट ऑफ सप्लिमेंटरी पेजेस म्हणजे प्रबंध लेखनाच्या स्वरूपाला अंतिम रूप देताना खालीलपैकी कोणते पूरक पृष्ठाचा भाग बनतील लिस्ट ऑफ टेबल्स अँड फिगर्स टेबल ऑफ कंटेंट कन्क्लुजन ऑफ द स्टडी आणि सांगा काय काय असणार असणार आहे आहे आपलं उत्तर असणार आहे बिब्लोग्राफियन अपेंडिसिस म्हणजे ग्रंथसूची आणि परिशिष्ट्य कसं असतं प्रबंध लेख आपण जेव्हा लिहितोय ना तेव्हा आपण त्याचा कोणता तिथे रेफरन्स घेतोय काय कुठून आपण आधीच झालेली रिसर्च किंवा घेतो आपण सामग्री तेव्हा आपल्याला बिब्लोग्राफी म्हणजे ग्रंथसूची द्याव लागते आणि में ते मेंडेटरी आहे ते खूप महत्वाचे आहे प्रत्येक रायटिंग मध्ये शेवटच्या पेजेसवर बिब्लोग्राफी दिलेली राहते तुम्ही कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स घेतला कुठल्या पानाचं तुम्ही रेफरन्स घेतलाय ते सगळं त्यामध्ये लिहायला लिहिल्या जाते ठीक आहे कोणत्या लेखकाचं ते आहे कोणत्या प्रकाशनाचं आहे ते सगळं आपल्याला लिहावं लागते आणि ते खूप महत्वाचं तो एक पार्टच आहे थेसिस रायटिंगचा ठीक आहे त्यामुळे बिब्लोग्राफी कधी आली तर किंवा असं पण विचारलं जाऊ शकते मध्ये की थेसिस रायटिंग मध्ये काय काय महत्वाचं आहे आणि त्यात बिब्लोग्राफी पण देईल तर त्यामुळे बिब्लोग्राफी थेसिस मध्ये महत्वाची आहे ग्रंथ सूचीशिवाय थेसिस रायटिंग होत नाही ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे नंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ सस्पेटेबल टू टू uh, द इश्यू ऑफ रिसर्च एथिक्स म्हणजे खालीलपैकी कोणते संशोधन नैतिकच्या सम, नैतिकतेच्या समस्यासाठी संवेदनाक्षम आहे सांगा बघू सांख्यिक वापरण्याचे चुकीचे तंत्र संदोष संशोधन रचना सॅम्पलिंग तंत्राची निवड की संशोधन निष्कर्षाचा अहवाल देणे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे रिपोर्टिंग ऑफ रिसर्च फाइंडिंग म्हणजे संशोधन निष्कर्षाचा अहवाल देणे हे काय असणार आहे संशोधन नैतिकतेच्या समस्यासाठी संवेदनाक्षम असणार आहे ठीक आहे आपलं उत्तर आहे डी रिपो रिपोर्टिंग ऑफ रिसर्च फाइंडिंग नंतर समोरचा प्रश्न आहे अ गुड कम्युनिकेटर बिगिन बिगिन हिज अँड रिप्रेझेंटेशन विथ एक चांगला संभाषण करता त्याच्या सादरीकरणाच्या सुरुवात खाली खालीप्रमाणे करतो जटिल प्रश्न देऊन करतो का की नॉन सिक्युरिटर रिपीट रिपिटेटिव्ह फ्रेज की आईस ब्रेकर जटील कॉम्प्लेक्स प्रश्न तो स्टार्टिंगलाच कसा विचारणार ना आहे नाही आणि रिपी पुनरावृत्ती पण करणार नाही वाक्याची आणि नॉन सिक्युरिटर पण करणार नाही तर तो काय करेल आईस ब्रेक करणार काय करणार आईस ब्रेक करणार म्हणजे की आता जी शांतता आहे एखादं माहो आपण क्रिएट करतोय एखादा जर का कम्युनिक कम्युनिकेट करतो एखादी प्रेझेंटेशन आहे तर तो काय करतो आईस ब्रेक करतो म्हणजे की एखाद्या गोष्टीवर बोलायचा प्रयत्न करतोय आणि अडथळे दूर करतो एखाद्या जर का आता कम्युनिकेटर आहे तर कम्युनिकेशन करताय शांतता आहे तर ते आईस ब्रेक करून आ, शांतता दूर करतो अडथळे दूर करतो आणि छान कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे अशा प्रकारचे जे ऑप्शन्स असतात ना क्वेश्चन्स बघून ते ऑप्शन्स आपल्याला इल्युमिनेट करावं लागतं त्यामुळे ऑप्शन्स आणि क्वेश्चन व्यवस्थित वाचत चालला जेणेकरून आपला एकही मार्क गेला नाही पाहिजे ठीक आहे समोरचा प्रश्न इन क्लासरूम द प्रॉबेबिलिटी ऑफ मेसेजेस मेसेज रिसेप्शन कॅन बी एन्हान्स बाय वर्गात संदेश रिसेप्शनची संभाव्यता याद्वारे वाढवली जाऊ शकते इस्टॅब्लिशिंग व्हि पॉइंट दृष्टिकोन स्थापित करणे विद्यार्थ्यांचे अज्ञान उघड करणे एक्सपोजिंग द इग्नोरन्स ऑफ स्टुडंट माहितीचा भार वाढवणे इनकरेजिंग द इन्फॉर्मेशन लोड यूजिंग हायडेसिबल ऑडिओ टूल्स सांगा बघू काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे इस्टॅब्लिशिंग अ व्ह्यू पॉईंट दृष्टिकोन स्थापित करणे इन क्लासरूम द प्रॉबेबिलिटी ऑफ मेसेज रिसेप्शन कॅन बी एनहास बाय म्हणजे की जे संदेश रिसेप्शनाची संभवता आहे ते कशाद्वारे वाढवली जाते व्ह्यू पॉईंट दृष्टिकोन स्थापित करून वाढवली जाते इस्टॅब्लिशिंग अ व्यू पॉईंट त्यामुळे ठीक आहे समोरचा सा प्रश्न असर्जन आणि रिझन मी तुम्हाला सांगितलं असर्शन रिझनवर भरपूर प्रश्न विचारले जातात आणि यावेळेस स्टेट एक्झाम मध्ये असर्शन आणि रिझन नक्कीच येतील त्यामुळे असर्शन व्यवस्थित वाचायचं आणि रिझन असर्शनला रिलेटेबल आहे की नाही तेव्हाच जाऊन रीज, रीज, रिझन करेक्ट आहे एक्सप्लेनेशन म्हणून ते द्यायचं नाही तर ते नसणार आहे ठीक आहे तर काय आहे ऑल टीचिंग शुड एम ऍट एन्श्युरिंग लर्निंग म्हणजे की सर्व अध्यापनाचे उद्दिष्ट शिक्षण सुनिश्चित करणे हे असले पाहिजे आणि त्याचं कारण काय तर ऑल लर्निंग रिझल्ट फ्रॉम टीचिंग अध्यापनातून सर्व शिक्षणाचे परिणाम होते सांगा बघू मग काय असणार आहे ऑप्शन तेच असतात बोथ ए अँड ट्रू आर इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन बोथ ए ए अँड आर टू आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ए इज ट्रू बट आर इज फॉल्स ए इज फॉल्स आर इज ट्रू सांगा बघा काय असणार आहे तर आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे ए इज ट्रू बट आर इज फॉल्स ऑल टीचिंग शुड uh, एम ऍट इन्शुरिंग लर्निंग हे बरोबर आहे सर्व अध्यापनाचे उद्दिष्ट शिक्षण सुनिश्चित करणे हे असले पाहिजे पण त्याचं हे आर जे आहे ते फॉल्स आहे ऑल लर्निंग रिझल्ट फ्रॉम टीचिंग हे नसणार आहे हे उत्तर काय चुकीचं आहे त्यामुळे आपलं काय असणार आहे थ्री असणार आहे ए इज ट्रू आणि आर इज फॉल्स आता बघा इथे फंडामेंटल रिसर्च अप्लाइड ऍक्शन रिसर्च आणि इव्हॉल्युटिंग रिसर्च दिलेला आहे तर आपल्याला इथे शोधायचं आहे फाइंडिंग आउट द एक्सटेंड ऑफ परस्यूड इम्पॅक्ट ऑफ एन इंटर इंटरव्हेनेशन डेव्हलपिंग अँड इफेक्टिव्ह एक्सप्लेनेशन थ्रू थेरी इम्प्रुविंग अँड एक्झिस्टिंग एक्झिस्टिंग सिच्युएशन थ्रू यूज ऑफ इंटरव्हिटेशन एनरिचिंग टेक्नॉलॉजी रिसोर्सेस सांगा बघू काय असणार आहे ऑप्शन्स दिलेले आहे टू आय वी थ्री अँड टू थ्री अँड वन ठीक आहे फंडामेंटल रिसर्च मध्ये काय असतं ते इफेक्टिव्ह एक्सप्लेनेशन थ्रू थेअरी बिल्ड केलं जाते फंडामेंटल रिसर्च मध्ये ते डिस्क्रिप्टिव्ह लेवल सारखं असते त्यामध्ये डिस्क्रिप्शन द्यावं लागते ठीक आहे एक्सप्लेनेशन द्यावं लागते रिसर्च मध्ये एक्सप्लोरिंग द पॉसिबिलिटी ऑफ थेरी फॉर युज इन वेरियस सिच्युएशन अप्लाइड रिसर्च हे वेरियस सिच्युएशन मध्ये युज केले जाते कारण ते एक्सप्लोर करतात पॉसिबिलिटी ऑफ थेअरी इन व्हेरियस सिच्युएशन ठीक आहे आणि अक्शन रिसर्च मध्ये इम्प्रुव्हिंग एक्झिस्टिंग सिच्युएशन थ्रू द हा रिसर्च मध्ये काय सॉल्व्ह करतात इमिडिएट प्रॉब्लेम त्यामुळे एक्झिस्टिंग जे सिच्युएशन आहे ते इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो आणि इव्हॉल्युटिंग रिसर्च मध्ये फाइंडिंग आउट द एक्सटर्न इम्पॅक्ट ऑफ इंटरव्हिटन इव्हॉल्युटिंग म्हणजे काय तर मूल्यमापन करणे त्यामुळे ते काय केलं जातं इम्पॅक्ट कितपत होतं त्याचा ते बघितलं जातं त्यामुळे आपलं तर काय असणार आहे फर्स्ट असणार आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे असर्शन आणि रिझन परत आहे टू कम्युनिकेट वेल इन द क्लासरूम इन अ नॅचरल इज अ नॅचरल अबिलिटी म्हणजे वर्गात चांगला संवाद साधणे ही एक नैसर्गिक क्षमता आहे आणि त्यानंतर इफेक्टिव्ह टीचिंग इन द क्लासरूम डिमांड्स नॉलेज ऑफ द कम्युनिकेशन प्रोसेस म्हणजे वर्गात प्रभावी अध्यापनासाठी संवाद प्रक्रियेचे ज्ञान आवश्यक असते हे सांगितलं आहे ऑप्शन्स आहे चार बोथ ए एन आर टू आर इज अ करेक्ट बोथ ए एन आर टू आर इज नॉट करेक्ट ए इज टू आर इज फॉल ए इज फॉल आर इज टू सांगा बघू काय असणार आहे तर आपलं उत्तर असणार आहे ए इज फॉल्स बट आर इज ट्रू टू कम्युनिकेट वेल इन द क्लासरूम इज अ नॅचरलिटी अबिलिटी नसते ती नॅचरल ती आपल्याला डेव्हलप करावं लागते आणि इफेक्टिव्ह टीचिंग इन अ क्लासरूम डिमांड्स नॉलेज ऑफ द कम्युनिकेशन प्रोसेस हे बरोबर आहे वर्गात प्रभावी अध्यापनासाठी संवाद प्रक्रियेचे ज्ञान आवश्यक असते कारण कम्युनिकेशन चांगलं झालं पाहिजे वर्गात त्यामुळे ठीक आहे इफेक्टिव्ह साठी कम्युनिकेशन महत्वाचं चा असतेच आहे ठीक आहे नंतर आमचं उत्तर काय फोर असणार आहे hmm. आता यामध्ये दिलेलं आहे किलो बाईट बाईट मेगा बाईट हे आपल्याला स्मॉलेस्ट युनिट फर्स्ट लार्जेस्ट युनिट पहिलं स्मॉल नंतर लार्ज सांगा बघू काय असणार आहे हा एफ बीट बरोबर आहे त्यानंतर काय असणार त्यानंतर सर बी बरोबर आहे बाईट असणार बीट नंतर बाईट त्यानंतर किलो बाईट के बी त्यानंतर त्यानंतर काय येईल एम बी येईल एम काय आहे सी आहे म्हणजे दोन ऑप्शन कट झाले आपले डी म्हणजे दोन ऑप्शन मधून आपल्याला सांगायचं आहे सांगा बघू के एम बी नंतर एम बी नंतर काय येतं जी बी येतं ना त्यानंतर काय येतं टीबी बी येतं ठीक आहे त्यामुळे आपल्याला काय असणार आहे थ्री असणार आहे थ्री असणार आहे बघा एकदा बघा इथे केबी एम बी जी बी टी बी पी बी एचबी झेडबी हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा आणि एका किती राहतात केबी मध्ये किती राहतील मग वन झिरो टू फोर बाईट्स राहतील ठीक आहे हे नक्कीच लक्षात ठेवा यावर भरपूर प्रश्न विचारले जातात आणि गेले पण आहे त्यामुळे हे पाठ करून ठेवा द दोनिम एफटीपी स्टँड फॉर एफटीव्ही चा अर्थ काय आहे त्या शब्दाचा अर्थ काय आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल फास्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल फाईल ट्रॅकिंग प्रोटोकॉल की फाईल ट्रान्सफर प्रोसिजर सांगा बघू काय असणार आहे तर एफटीव्ही चा अर्थ आहे फास्ट फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे आता बघा इथे फास्ट ट्रांस्फर, ट्रांस्फर, तर नसणार होत त्यामुळे फाईलचे तीन ऑप्शन्स होते हो की नाही ट्रान्सफर एफटीपी ट्रान्सफर दोन ट्रान्सफर ट्रान्सफरचे होते म्हणजे आपण ए आणि डी मधून एक निवडू शकलो असतो जर का आपल्याला एफटीपीचा फुल फॉर्म नसता माहिती तर ठीक आहे माझ्यासोबत तुम्ही सुद्धा उत्तरे देत चला ठीक आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इमेज अँड ग्राफिक फाईल फॉर्मेट म्हणजे इथे काय विचारलेलं आहे खालीलपैकी कोणते एक प्रतिमा ग्राफिक फाईल स्वरूप नाही नाही विचारलंय नॉट ठीक आहे तर पीएनजी आहे का इमेज फाईल जीआयएफ आहे का बीएमपी आहे का जीयू आहे का आता हे सगळं आपल्याला याचे फुल फॉर्म माहिती पाहिजे जर का आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर बी बीएमपीचं काय आहे बिटमॅप पीएनजीचं काय आहे तर पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स जी आय काय आहे ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मेट आणि जीयूआयचं काय आहे ग्राफिकल युजर इंटरफरन्स तर सांगा बघू काय असणार आहे आपलं उत्तर आहे डी जी यू आय हे ग्राफिक किंवा इमेजचं फाईल फॉर्मेट नाही आहे त्याचा फुल फॉर्म काय ग्राफिकल युजर इंटरफेरन्स ठीक आहे तर विज्युअल इंटरफेअरन्स साठी याचा वापर केला जातो आणि हे बाकी जे पीएनजी जी आय एफ आपण जीएफ सध्या व्हॉट्सअपला वगैरे युज करतोय हे जे आहे हे फाईल फॉर्मेट आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे डी ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे द फर्स्ट वेब ब्राउजर इज पहिलं वेब ब्राउजर कोणतं होतं इंटरनेट एक्सप्लोरर नेटस्कॅप वर्ल्ड वाईल्ड वेब फायरफॉक्स सांगा बघू काय असणारे फर्स्ट वेब ब्राउजर तर फर्स्ट कोणतं होतं वर्ल्ड वाईड वेब होतं जे की आणलं होतं टीम बर्लिन ली यांनी नव्वद मध्ये आणि ते पब्लिकसाठी ओपन करण्यात आलं होतं नाइंटी वन ला ठीक आहे तर ही वर्ल्ड वाईड वेब ही अशी प्रणाली आहे माहिती प्रणाली आहे जी वापरकर्त्याच्या अनुकूल मार्गाद्वारे इंटरनेटवर सामग्री सामयिकरण सक्षम करते ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे त्यानंतर नंतरचा प्रश्न आहे वेन अ कम्प्युटर इज बुटिंग बी इज लोडेड टू द मेमोरी बाय संगणक बुट होत असताना बी आय ओ मेमोरीमध्ये लोड केले जाते कशात रॅम रोम सीडी रोम टीसीपी कशात लोड केले जाते सांगा बघू वेन अ कम्प्युटर इज बुटिंग बी आय इज लोडेड टू द मेमोरी बाय रोम रोम द्वारे ती uh, मेमोरीमध्ये लोड केली जाते रोमचा फुल फॉर्म काय आहे रीड ओनली मेमोरी ठीक आहे आणि रॅमचा फुल फॉर्म तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आपण व्हिडीओमध्ये एक प्रश्न घेत असतो त्यामध्ये आजचा प्रश्न आहे की रॅमचा फुल फॉर्म तुम्ही कळवा ठीक आहे आणि ती वोला आहे की नॉन वोला आहे ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आपलं उत्तर काय असणार आहे मग बी असणार आहे ठीक आहे आणि व्हिडिओच्या शेवटी जर मी पंधरा प्रश्न घेतले असेल तर पंधरापैकी तुम्हाला किती उत्तरे आली ती कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा ठीक आहे समोरचा प्रश्न वन ऑफ द इज नॉट द द सेम एज अदर थ्री खालीलपैकी कोणते इतर सारखे नाही आहे मॅक ऍड्रेस हार्डवेअर ऍड्रेस फिजिकल ऍड्रेस आय पी ऍड्रेस सांगा बघू कोणते इतर तीन म्हणून मी म्हणते की क्वेश्चन व्यवस्थित वाचत चला जेणेकरून आपण क्वेश्चन व्यवस्थित वाचले नाही तर आपल्याला मग ऑप्शन सुद्धा समजणार नाही तिथे काय विचारलंय खालीलपैकी कोणते इतर तीन सारखे नाही आहे विच वन ऑफ द फॉलिंग इज नॉट द सेम एज अदर थ्री याच्यामधला एक जो आहे तो तिघांसारखा नाही आहे ते आणि तो जो आहे एक तो कोण आहे ते विचारलाय सांगा बघू तर ते आहे आय पी आयपी ऍड्रेस काय आहे तर हा एक ओळखणारा क्रमांक आहे जो विशिष्ट संगणक आणि संगणक नेटवर्कशी संबंधित असतो आणि इंटरनेटशी कनेक्ट केल्यावर आय पी अॅड्रेस कम्प्युटरला माहिती पाठवून प्राप्त करण्यास संमती देतो बत्तीस बीट जातील प्रत्येक आठ बीट हे सेगमेंट आहे ठीक आहे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे त्यानंतर इथे परत आयडेंटिफाय केलेला आयपी ऍड्रेस सांगा म्हणतात इथे चार ब्लॉक्स असतात त्याला ऑक्टेट असे म्हणतात हे जे आहे त्याला ऑक्टेट असे म्हणतात तर सांगा बघू फॉर्मेट कोणता अस बरोबर असणार आहे हा तर नसणार आहे पहिलेच तर मग कोणता आहे सी असणार आहे बघा दोन हे असा फॉर्मेट असतोय इथे पण सेमच आहे डी ठीक आहे आपलं उत्तर काय आहे सी आहे समोरचा प्रश्न आहे स्मार्ट क्लास क्लासरूम इज अ टीचिंग स्पेस विच हॅज स्मार्ट क्लासरूम ही एक शिकवण्याची जागा आहे ज्यामध्ये स्मार्ट पोर्शन विथ अ टच पॅनल कंट्रोल सिस्टम म्हणजे टच पॅनल असते नियंत्रण प्रणालीसह की पीसी लॅपटॉप कनेक्शन असते डीव्हीडी प्लेअर सोबत की डॉक्युमेंट कॅमेरा असते स्पेशलाइज सॉफ्टवेअर असतो की प्रोजेक्टर अँड स्क्रीन असते सांगा काय काय असते का आणि ऑप्शन्स आपले आहेत बघा हे ऑप्शन्स आहे वन अँड टू ओनली बी वन टू अँड फोर वन टू थ्री काय असणार आहे का मग आपलं ऑप्शन असणार आहे डी असणार आहे ऑप्शन आपलं आणि सगस बघा त्याच्यामध्ये चारही जे स्मार्ट क्लासरूम मध्ये येतं त्यामध्ये टच पॅनल कंट्रोल सिस्टम असतं डीव्ही सीआर पी सी लॅपटॉप असतं आजकाल आणि डॉक्युमेंट कॅमेरा असतो स्पेशला सॉफ्टवेअर असतं प्रोजेक्टर आणि स्क्रीन तर अवेलेबल करून दिलेले आहे हे स्मार्ट क्लासरूमचं काय आहे एक टीचिंग साठी त्यांनी प्रोवाइड केलेलं आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे त्यानंतर सिंबल्स जे आहे ए अँड एफ आर युड इन द विच ऑफ द फॉलोइंग म्हणजे एफ ए आणि एफ आहे ते कशासाठी युज केलं जातात त्याला काय म्हटलं जातं बायनरी नंबर सिस्टीम डेसिमल नंबर सिस्टीम हेक्झाडेसिमल नंबर सिस्टीम की ऑक्टेल नंबर सिस्टीम काय असणार आहे सिंबल्स ए अँड एफ ला काय म्हटलं जातं डेसिमल नंबर सिस्टीम म्हटलं जातं त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सर्च इंजिन कोणते शोध इंजिन नाहीये गुगल क्रोम याहू बिन सांगा बघू काय असणार आहे शोध इंजिन नाहीये सर्च इंजिन सांगा बघू इथलं काय आहे जे शोध इंजिन नाहीये सर्च इंजिन नाही आहे तर ते आहे ते असणार आहे क्रोम कारण क्रोम काय आहे क्रोम हा वेब ब्राउजर आहे ठीक आहे त्यामुळे ते सर्च इंजिन नाही आहे गुगल सर्च इंजिन आहे याहू आहे बिंग आहे ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे सीएसएस स्टँड फॉर सीएसएस चा अर्थ uh, काय आहे कॅस्केडिंग स्टाईल शीट्स कलेक्टिंग स्टाईल शीट्स कम्पेरेटिव्ह स्टाईल शीट्स की कंपेरेजन कम्पेरेटिव्ह स्टाईल शीट्स हा काय असणार आहे आपलं उत्तर आहे ए कॅस्केडिंग स्टाईल शीट्स ठीक आहे असं तुम्हाला मी आधी सांगितलं होतं आठव्या आठव्या चॅप्टर मधून आयसीटी मधून नेहमीच अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात स्टँड फॉर आणि फुल फॉर्म विचारले जातात चार ऑप्शन दिले जातात आणि ते आपल्याला उत्तर द्यावं लागतं ते हे खूप म येतात आठव्या युनिटमधून तर नक्कीच त्याचा वाचन करा अभ्यास करा अकरावा प्रश्न आहे द टर्म्स जी आय एफ जेपीजे बीएमपी पीएनजीआर युज फॉर हे एक कशाचे एक्सटेन्शन आहे इथे विचारलेलं आहे ऑडिओ डाटा इमेज डाटा व्हिडिओ डाटा टेक्स्ट डाटा आपण आताच पाहिलं होतं त्यामुळे तुम्हाला उत्तर नक्कीच येणार आहे याचं काय असणार आहे मग जीआयएफ इमेज डाटा जीएफएस फुल फॉर्म काय आहे ग्राफिक इंटरचेंज फॉर्मेट जेपीजेचं तुम्ही जेपीजेचं फुल फॉर्म सांगा कमेंट सेक्शन मध्ये काय असणार आहे तर ठीक आहे आप आपलं उत्तर काय असं मग इमेज डाटा आहे ते जी आय एफ जेपीजे बीएमपी पीएनजी हे काय आहे एक्सटेन्शन फॉर्मेट फाईल्स इमेज डाटाचा आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न एनकोडिंग स्क्रॅमलिंग डेटा अ ट्रान्समिशन अक्रॉस अ नेटवर्क इज नोन ऍज नेट नेटवर्क वर ट्रान्समिशनसाठी किंवा स्क्रॅमलिंग डेटा म्हणून ओळखले जातात त्याला काय म्हणतात प्रोटेक्शन डिटेक्शन इनक्रिप्शन डिक्रिप्शन सांगा बघू काय म्हणतात एनकोडिंग ऑर स्क्रॅमलिंग डेटा फॉर ट्रान्समिशन अक्रॉस अ नेटवर्क इज नोन ऍज इन्क्रिप्शन काय म्हटलं जातं त्याला इनक्रिप्शन म्हटलं जाते ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलिंग इज नॉट एन इनपुट डिवाइस इनपुट डिवाइस नाहीये सांगा बघू प्रिंटर स्पीकर मॉनिटर कीबोर्ड काय इनपुट डिवाइस नाहीये आणि आठव्या चॅप्टर मधून इनपुट आउटपुट डिवाइस फेरीफेरल डिवाइस हे सगळं विचारलं जातं त्यामुळे ते नक्की अभ्यास करा त्याचा तर सांगा बघू आउटपुट डिवाइस नाही आहे तर काय उत्तर असणार आहे कीबोर्ड हे आउटपुट डिवाइस नसणार आहे म्हणजे ते काय इनपुट डिवाइस आहे ठीक आहे त्यामुळे समजा प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट वन बिलियन कॅरेक्टर वन बिलियन कॅरेक्टर कोण रिप्रेझेंट करते किलो बाईट मेगा बाईट गिगा बाईट सांगा बघू काय असणार आहे तर ते आहे गिगा बाईट काय आहे गिगा बाईट गिगा बाईट काय करतोय वन बिलियन कॅरेक्टर रिप्रेझेंट करतोय ठीक आहे त्यानंतर बघून घेऊया एकदा के बी एम बी जी बी त्यानंतर टी बी पी बी एचबी झेडबी वाय बी ब्रोन बी, बी बी, बी, बी पुन्हा जी बी हो बघा हे असं असणार आहे वन झिरो टू फोर असते ठीक आहे हे हे पूर्ण चार तुम्ही पाठ करून घ्या यावर भरपूर प्रश्न विचारले जातात आणि हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे मोस्ट इम्पॉर्टंट ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ओपन सोर्स सॉफ्टवेअर खालीलपैकी कोणते ओपन सोर्स सॉफ्टवेअर नाहीये इंटरनेट एक्सप्लोरर फेडोरा लिनक्स ओपन ऑफिस अपेचे एचडी पी सर्व्हर सांगा बघू काय असणार आहे उत्तर असणार आहे ओपन ऑफिस हे ओपन सोर्स चे सॉफ्टवेअर नाही आहे ठीक आहे नंतर प्रश्न वन ऑफ द फॉलोइंग इज अँड इन्स्टंट मेसेंजर दॅट इज युज फॉर चॅटिंग चॅटिंग साठी युज केला जातो अल्टा विस्टा मॅक मायक्रोसॉफ्ट ऑफिस गुगल टॉक काय असणार आहे मग हे तर आपल्याला डोळे बंद करूनही माहिती होईल नाही गुगल टॉक आपलं उत्तर काय असणार आहे गुगल टॉक असणार तर एन एमई आय सी चा अर्थ काय आहे तर नॅशनल मिशन ऑन एज्युकेशनल थ्रू आयसीटी नॅशनल मिशन ऑन ई गव्हर्नन्स थ्रू आयसीटी नॅशनल मिशन ऑन ई कॉमर्स थ्रू आयसीटी की नॅशनल मिशन ऑन ई लर्निंग थ्रू आयसीटी सांगा बघू काय असणार आहे आठव्या चॅप्टर मधून मी तुम्हाला सांगितलं होतं खूपदा असेच प्रश्न विचारले जातात स्टँड फॉर याचा अर्थ काय याचा फुल फॉर्म काय त्यामुळे आठव्या चॅप्टर मधून नक्कीच हे करायचं आपण की त्याचे फुल फॉर्म वगैरे सगळे वाचून ठेवायचे आणि नेट आणि सेट दोन्हीसाठी ते भरपूर इम्पॉर्टंट असणार आहे तर आपलं काय उत्तर असणार आहे आपलं फुल फॉर्म आहे नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय हे एन एम सी, -सी काय फुल फॉर्म आहे आणि हे बनलेलं आहे तीन फेब नऊ ला कधी तीन फेब दोन हजार ला ठीक आहे आणि हे बनलेलं आहे आंध्र प्रदेशमध्ये आणि हे सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे जी आयसीटीच्या पोटेन्शियलचा फायदा घेण्यासाठी बनलेली आहे आणि यातूनच आपण एज्युकेशनला समोर नेणार आहोत म्हणजे नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न असणार आहे आपलं उत्तर आहे ए समोरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अन इन्स्टंट मेसेज मॅसेंजिंग अप्लिकेशन म्हणजे खालीलपैकी कोणता इन्स्टंट मेसेंजिंग अप्लिकेशन आहे व्हॉट्सअप गुगल टॉक वायबर ऑप्शन्स आहे वन अँड टू टू अँड थ्री वन अँड वन अँड टू थ्री सांगा बघू तर हे तर आपल्याला डोळे बंद करून सुद्धा येईल तर आपलं उत्तर काय आहे डी असणार आहे व्हॉट्सअप uh, पण इन्स्टंट मेसेंजिंग आहे गुगल टॉक आहे वायबर आहे ठीक आहे समोरचा प्रश्न इन अ कम्प्युटर अ बाईट जनरली कन्सिस्ट ऑफ तर सांगा बघू कॉम्प्युटर मध्ये बाईट मध्ये किती असते चार बिट्स असतात आठ बीट असतात सोळा असतात दहा असतात किती असतात इन अ कम्प्युटर देअर आर एट बाईट म्हणजे बाईट इज जनरली कन्सिस्ट ऑफ एट बिट्स ठीक आहे समोरचा प्रश्न द फॉलोइंग इज नॉट अँड इनपुट डिव्हाइस इथे विचारला नॉट क्वेश्चन बरोबर वाचायचे खालीलपैकी कोणते इनपुट उपकरण नाहीये मायक्रोफोन जॉईस्टिक कीबोर्ड मॉनिटर सांगा बघू काय असणार आहे इनपुट डिवाइस नाही आहे म्हटलंय तर मॉनिटर हा इनपुट डिवाइस नाही आहे ते काय आहे मग आउटपुट डिव्हाइस आहे ठीक आहे तर आपण इनपुट बघून घेऊया इनपुट डिवाइस मध्ये काय काय येतं कीबोर्ड येतं माऊस येतं टचपॅड येतं स्कॅनर येतं जॉईस्टिक येतं मायक्रोफोन येतं आणि वेब कॅमेरा येतं हे कशात येतं हे इनपुट मध्ये येतं ठीक आहे त्यानंतर आउटपुट मध्ये काय येतं आउटपुटमध्ये मॉनिटर येतं प्रिंटर येतं हेडफोन येतात स्पीकर येतं हे काय आहे आउटपुट आहे त्यामुळे आठव्या चॅप्टर मधून आउटपुट इनपुट फेरीफेरनल डिवाइस आणि बाय बीट बाईट बाई, केबी वगैरे जे आहे त्याबद्दल नेहमीच प्रश्न विचारले जातात त्यामुळे ते खूप महत्वाचे ठरते ठीक आहे त्यामुळे ते नक्की वाचा आणि विच ऑफ पाचवा प्रश्न ऑफ द फॉलोइंग इज अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणजे खालीलपैकी कोणते ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे एम एस वर्ल्ड विंडोज मोझिला अॅक्रोबेट रिडर सांगा काय असणार आहे ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे मोझिला फायरफॉक्स ठीक आहे त्यामुळे ते नक्की लक्षात ठेवा ओपन सोर्स फायर सॉफ्टवेअर कोणता आहे तर मोझिला फायरफॉक्स आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे विच ऑफ एनेबल्स अस टू सेंड द सेम लेटर टू डिफरंट पीपल इन एम एस वर्ल्ड म्हणजे खालीलपैकी कोणते एम एस वर्ड मध्ये आपल्याला समान पत्र वेगवेगळ्या लोकांना पाठवण्यास सक्षम करते मेल जॉइन मेल कॉपी मेल इन्सर्ट की मेल मर्च सांगा बघू काय असणार आहे विच ऑफ द फॉलोइंग एनेबल्स अस टू सेंड द सेम लेटर टू डिफरंट पीपल इन एम एस वर्ल्ड तर त्याचं काय उत्तर आहे मेलमर्ज मर्ज मध्ये मेल काय असतं तर एम एस वर्ल्ड मध्ये आपल्याला समान पत्र वेगवेगळ्या वेग लोकांना आपण पाठवू शकतोय ठीक आहे त्यानंतर आपलं उत्तर आहे डी समोरचा प्रश्न आहे प्रोसेस ऑफ कॉपिंग फाइल्स टू अ सीडी रोम इज नोन सी सीडी रोम मध्ये फाईल्स कॉपी करण्याची प्रक्रिया म्हणून ओळखली जाते बर्निंग झिपिंग डिजिटायझिंग रिपिंग सांगा बघू काय असणार आहे आपण सीडी रोमला जे करतो की नाही आपण कॉपी फाइल्स करतोय प्रोसेस ऑफ कॉपिंग फाइल्स जे आपण सीडी रोमला करतोय ना त्याला बर्निंग असे म्हटलं जाते सीडी रोम काय करतो आपण बर्न करतोय म्हणजे काय करतोय आपले फाईल्स टाकतोय म्हणजे ती सीडी बर्न होते ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे बर्निंग असणार आहे सीडीरोम मध्ये फाईल्स कॉपी करण्याची प्रक्रिया याला बर्निंग असे ओळखल्या जाते ठीक आहे नंतर समोरचा प्रश्न आहे अन अँड अन अनसॉलिटेड ईमेल मेसेजेस सेंड टू मेनी वन्स इज अ एकाच वेळी अनेक प्राप्तकर्त्यांना पाठवलेला एक अवांछित ईमेल म्हणजे काय वॉर्म वायरस थ्रीड स्पॅम काय असणार आहे का बघू त्याला स्पॅम असे म्हंटल्या जाते ईमेल ईमेल जे जे आपला जो आपण खोलतो का ना तिथे आपण एक स्पॅम म्हणून ऑप्शन असते तिथे आपल्याला जे अनवॉन्टेड असे अनसॉलिटेटेड असं वाटतं की त्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे असे सगळे ते स्पॅम मध्ये जातं ठीक आहे त्यामुळे त्याचं उत्तर काय असणार हे स्पॅम असणार एकाच वेळी अनेक प्राप्त करताना पाठवलेला ते एक मेल असतो ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे द स्टेटमेंट द स्टडी डिझाईन इम्प्लिमेंटेशन सपोर्ट और मॅनेजमेंट ऑफ कम्प्युटर बेस्ड इन्फॉर्मेशन सिस्टीम पर्टिक्युलर सॉफ्टवेअर एप्लिकेशन अँड कम्प्युटर हार्डवेअर रेफर्स टू डेव्हलपमेंट म्हणजे कम्प्युटरवर आधारित माहिती प्रणाली विशिष्ट सॉफ्टवेअर अनुप्रयोग आणि संगणक हार्डवेअरचा अभ्यास डिझाईन अंमलबजावणी समर्थन किंवा व्यवस्थापन हे विधान विकासना सूचित करते तर ते काय आहे आयटी आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे इन्फॉर्मेशन अँड कोलॅबोरेटिव्ह टेक्नॉलॉजी आहे इन्फॉर्मेशन आणि डेटा टेक्नॉलॉजी आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे सांगा बघू काय असणार आहे ते असणार आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ठीक आहे आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे टेन्थ इज अ टाईप ऑफ मेमरी सर्क्युरेटरी दॅट होल्ड द कम्प्युटर स्टार्टअप रुटीन मेमरी सर्क्युटरीचा एक प्रकार आहे जो संगणकाच्या स्टार्टअप दिनचर्याचा दिनचर्या धारण करतोय सांगा बघू काय असणार आहे मग आरएम रीड इनिशियल मेमरी आरएम रॅन्डम एक्सेस मेमरी रोम रीड ओनली मेमरी की कॅचे मेमरी काय असणार आपलं उत्तर ते असणार आहे रोम असणार आहे ठीक आहे माझ्या सोबत सुद्धा तुम्ही उत्तरे देत चला आणि कमेंट सेशनमध्ये जर का मी पंधरा प्रश्न घेतले असेल या व्हिडिओमध्ये तर पंधरा पैकी किती तुम्हाला उत्तरे आली ती नक्की कमेंट सेशनमध्ये कळवा आणि अभ्यास करा समोरचा प्रश्न आहे द डेटा स्टोरेज हिरीचेरी कन्सिस्ट ऑफ हे जे डेटा स्टोरेज चे पदक ुक्रम हे समाविष्ट आहे हे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये आपल्याला याचा आपल्याला सांगायचं आहे सांगा, सांगा बघू बीट बाईट फिल्ड रेकॉर्ड फाइल डेटाबेस बीट बाईट फील्ड रेकॉर्ड फाइल्स डेटाबेस बीट बाईट बीट बाईट सांगा बघू काय असणार आहे मग मग काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे बीट बघा मी आताच तुम्हाला सांगितलं होतं आधी बीट येते त्यानंतर बाईट बाईट्स येतात नंतर फील्ड रेकॉर्ड फाईज अँड डेटाबेस अशा प्रकारे काय असतं ही हरीचेरी आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे नंतर विच ऑफ द फॉलोइंग डोमेन्स इज युज फॉर प्रॉफिट बिझनेस खालीलपैकी कोणते डोमेन नफा व्यवसायासाठी वापरले जातात ओ आर जी नेट एड्युकेशन डॉट यू डॉट कॉम कशासाठी वापरले जातात डोमेन प्रॉफिट बिझनेस साठी ते वापरले जाते डॉट कॉम त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे ठीक आहे ओ आर जी कशासाठी वापरलं जातं ओ आर जी नॉन प्रॉफिट बिझनेस साठी वापरलं जातं नेट हे डॉट ईडीयू हे साठी वापरले जातं डॉट जी ओ हे गव्हर्नमेंट साठी वापरलं जातं डॉट Uh, आणि डॉट इन जे आहे ते असल्या साठी वापरल्या जातात त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे त्यानंतर व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ युएसबीज युज इन अ कम्प्युटर रिलेटेड ऍक्टिव्हिटीज युएसबी चा फुल फॉर्म काय आहे अल्ट्रा सिक्युरिटी ब्लॉक युनिव्हर्सल सिक्युरिटी ब्लॉक युनिव्हर्सल सिरियल बस युनायटेड सिरियल बस काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे युनिव्हर्सल सिरियल बस असणार आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे

रॅन्डम एक्सेस मेमरी जी आहे ना ती वोलाटाईल मेमरी आहे हे बरोबर आहे ठीक आहे तर आता मला सांगा मग रोम जे आहे रीड ओनली मेमरी ही वोलाटाईल मेमरी आहे की नाही किंवा आहे तर मग नाही आहे तर मग कोणती दुसरी मेमरी आहे ती ते नक्की कमेंट मध्ये सांगा समोरचा सा प्रश्न आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ह्या क्रिएटेड क्रिएटेड सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने सोसायटी ऑफ रिअल रिॲक्शनरी ऑप्शन्स निवडले म्हणजे बनवले आहे का प्रतिक्रियावादी मतांचा समाज की सोसायटी ऑफ कन्झ्युमर्स सोसायटी ऑफ निगेटिव्हिटी सोसायटी ऑफ नेटवर्किंग काय असणार आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हॅव क्रिएटेड अ सो सोसायटी ऑफ नेटवर्किंग काय नेटवर्किंग सोसायटी बनवलेली आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे त्यानंतर रवीच वन ऑफ द फॉलोइंग इज एन एज्युकेशनल एफ एम रेडिओ नेटवर्क हे या क्वेशनचं उत्तर आपल्याला माहिती आहे मुख पाठ झालेले आहे असं मला वाटतं आता नक्की याचं उत्तर द्या काय असणार आहे ज्ञान दर्शन ज्ञानवाणी ज्ञानधारा जीएन काय असणार आहे ते असणार आहे ज्ञानवाणी ज्ञानवाणी हे काय आहे एफ एम रेडिओ एज्युकेशनल हे आहे एफ एम रेडिओ आणि हे दोन हजार मध्ये आलं होतं ठीक आहे त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवा आणि वाणी आलं म्हणजे रेडिओ आलं हे नक्की लक्षात ठेवा आणि ज्ञानवाणी आहे तर मग ते नक्कीच एज्युकेशनलच्या रिलेटेड असेल असं आपण एक अंदाज लावू शकतो जर का आपल्याला कधी माहिती न राहिलं आणि क्वेश्चन्स कसे आहे क्वेश्चन्स वाचून झाल्यावर आपल्या लॉजिक जर का आपल्याला उत्तरे नसेल तर क्वेश्चन्स आणि ऑप्शन्स यावरून बेसवरून आपण लॉजिक लावायचा प्रयत्न करायचा भरपूरदा आपले उत्तर बरोबर निघते ठीक आहे सॉफ्टवेअर दॅट यू कॅन डाऊनलोड फॉर फ्री बट हॅव टू पे कंटिन्यू इट्सर इट आफ्टर अ ट्रायल पिरियड इस कॉल्ड आपण विनामूल्य डाउनलोड करू शकता असे सॉफ्टवेअर परंतु चाचणी कालावधी केल्यानंतर त्याचा वापर सुरू करण्यासाठी पैसे द्यावे लागतात ते कोणता आहे पब्लिक डोमेन सॉफ्टवेअर आहे फ्रीवेअर आहे ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे की शेअरवेअर आहे सांगा बघू काय असणार आहे तर ते आहे ते आहे शेअरवेअर शेअरवेअर जे हे आहे ना ते सॉफ्टवेअर विनामूल्य डाउनलोड करू शकता पण काही काळानंतर ते आपल्याला पेमेंट करावं लागते त्यानंतरच आपण ते यूज करू शकतोय ठीक आहे त्याला तर म्हणून ऑप्शन काय आपलं डी असणार आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप म्हणजे जे पीईजी इज यूज टू कम्प्रेस म्हणजे हे जे जॉईंट फोटोग्राफी एक्सपर्ट ग्रुप आहे हे कम्प्रेस करण्यासाठी वापरला जातो म्युझिक व्हिडिओ इमेज फ्रेम काय असणार आहे आपल्याला माहिती आहे याचं उत्तर जे जे कशासाठी जे पी जे साठी वापरल्या जाते त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे द यूज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टू इम्प्रूव्ह दिटी ऑफ गव्हर्नमेंट टू अड्रेस द नीड्स ऑफ सोसायटी इज नोन एज म्हणजे समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारची क्षमता सुधारण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा आयटी वापर म्हणून ओळखले जाते ई बिझनेस ई ॲडमिनिस्ट्रेशन ई गव्हर्नन्स ई मार्केट सांगा बघा काय असणार आहे तर ई गव्हर्नमेंट जे आहे ना ते डायरेक्टली काय आहे लिंक आहे अबिलिटी टू गव्हर्नमेंट टू अड्रेस द नीड्स ऑफ सोसायटी म्हणजे ते लिंक आहे ते अड्रेस करणार सोसायटीच्या नीड्स आहे आणि चॉईसेस आहेत त्याच्याशी ते डायरेक्टली कनेक्टेड आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे समाजाचा गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारची क्षमता सुधारण्यासाठी माहिती त्यांचा आयटी म्हणून वापर ओळखले जाते त्याला ई गव्हर्नन्स असे म्हटल्या जाते त्यामुळे आपले काय उत्तर असणार आहे सी असणार आहे व्हिडिओच्या शेवटी मी जितके प्रश्न घेते जर का मी पंधरा प्रश्न घेते पंधरापैकी तुम्हाला किती उत्तरे आली ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि अभ्यास करा समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज अ सर्च इंजिन यावर भरपूर प्रश्न विचारले आहे की खालीलपैकी कोणते सर्च इंजिन आहे फ्लॅश आहे फायरफॉक्स आहे इंटरनेट एक्सप्लोअर आहे गुगल आहे यात कन्फ्युज होऊ नका सर्च इंजिन विचारलेलं आहे सांगा बघू तर काय असणार आहे सर्च इंजिन हे गुगल असणार आहे गुगल काय आहे सर्च इंजिन आहे इंटरनेट एक्सप्लोअर आणि फायरफॉक्स हे वेब ब्राऊझर आहे ठीक आहे त्यामुळे थोडे कन्फ्युज होऊ नका आणि व्यवस्थित Uh, उत्तरेल या गुगल हे कोणी शोधलं ते नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा व्हिडिओ मध्ये आपण शेवटी एक घेत असतो की uh, मध्ये एक क्वेश्चन घेत असतो त्यामुळे तुम्हाला नक्कीच मदत मिळेल तर गुगल हे कोणी शोधलं ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा मी नक्कीच कमेंट बॅक करेल पाचवा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड एज अ फॉर्म ऑफ सेकंडरी स्टोरेज रॅम डिस्क ऑप्टिकल डिस्क फ्लॅश ड्राइव्ह सांगा बघू सेकंडरी स्टोरेज म्हणजे खालीपैकी कोणते दुय्यम संचयाचे स्वरूप मानले जात नाही तर प्रायमरी स्टोरेज काय असते एक दोन स्टोरेज असतात एक प्रायमरी एक प्रायमरी स्टोरेज असते आणि दुसरी असते सेकंडरी स्टोरेज प्रायमरी स्टोरेज म्हणजे काय तर दिस इज द वोलाटाईल मेमरी विच मीन्स डेटा इज लॉस्ट ऍज सुन एज द डिव्हाइस लॉस इज द पावर हे एक वोलाटाईल मेमरी आहे आणि जर का डाटा आपला लाईट आपली गेली किंवा डिवाइस काही पॉवर कट झालं तर ते डेटा पण लॉस्ट होते ठीक आहे रिटेन होऊ शकत नाही ते आणि ते एक्झाम्पल काय आहे रॅम आहे प्रायमरी स्टोरेजचं ठीक आहे आणि दुसरं जे सेकंडरी स्टोरेज आहे त्यामध्ये नॉन व्हिलेटेल असते ते आणि डेटा जात नाही पॉवर वगैरे गेलं तरी कट झालं तरी त्यामुळे मग तिथे ऑप्टिकल मीडिया हार्ड हार्ड डिस्क ड्राईव्ह फ्लॉपी डिस्क हे सगळं काय फ्लॅश ड्राईव्ह हे सगळं दुय्यम संचयामध्ये येतात सेकंडरी मध्ये येतात त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे रॅम असणार आहे इथे नॉट विचारलाय विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड एज अ फॉर्म ऑफ सेकंडरी स्टोरेज ठीक आहे त्यामुळे आपलं काय उत्तर असणार आहे रॅम असणार आहे रॅन्डम एक्सेस मेमरी आणि ते काय प्रायमरी स्टोरेजचा पार्ट आहे आणि बाकी हे काय आहे सेकेंडरी स्टोरेज आहे आणि हे प्रायमरी स्टोरेज आहे आणि हे बोलाटाईल असणार आहे आणि डेटा गेला पॉवर कट झाला तर डेटा लॉस्ट होतोय आणि इथे डेटा लॉस्ट होत नाहीये ठीक आहे त्यामुळे आपला समोरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग डिवायसेस एनेबल्स अ कम्प्युटर टू ट्रान्समिट ट्रान्समिट डेटा ओवर टेलिफोन लाईन्स म्हणजे खालीलपैकी कोणते उपकरण संगणकाला टेलिफोन लाईन्सवर डेटा प्रसारित करण्यासाठी सक्षम करते सीपीयू हब स्विच मोडेम सांगा बघू हब हे नेटवर्क हब राहते असं म्हणजे ग्रुप सारखं ठीक आहे तर आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे सीपीयू सीपीयू कारण सीपीयू जे आहे ना संगणकाला टेलिफोन लाईन डेटा प्रसारित करण्यासाठी सक्षम करते आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ठीक आहे आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे त्यानंतर समजचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज जनरली असोसिएटेड विथ द डोमेन नेम ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन खालीपैकी कोणत्या सहसा शैक्षणिक संस्थेच्या डोमेन नावाशी संबंधित आहे ओ आर जी डॉट ईडीयू डॉट कॉम डॉट एन सी तर कसं आपल्याला माहितीच आहे एज्युकेशनच डॉट ईडीयू आहे त्यामुळे आपलं तर काय असणार आहे बी असणार आहे आणि यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे की डॉट कॉम कशासाठी आहे डॉट ईडीयू कशासाठी आहे डॉट ओ आर जी कशासाठी आहे ठीक आहे ओ आर जी हे नॉन प्रॉफिट कमिशन साठी आहे आणि हे साठी आहे डॉट कॉम हे कमर्शियल पर्पज साठी आहे आणि डॉट इन हे ऑर्गनायझेशन साठी आहे ठीक आहे समोरचा प्रश्न आहे विचार ऑफ द फॉलोइंग इज यूज टू क्रिएट अ वेब पेज खालीपैकी कोणते वेबपेज तयार करण्यासाठी वापरले जाते एसटी टीपी एफ टीपी यू आर एल एसटीएमएल युआरएल युनिफॉर्से लोकेटर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि एसटीएमएल हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज आता तुम्ही मला एसटीटीपी चा फुल फॉर्म सांगा कमेंट सेक्शन मध्ये की काय असणार आहे आणि याचं उत्तर सांगा बघू युज टू क्रिएट वेब पेज तर एसटीएमएल हे जे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज आहे हे वेबपेज तयार करण्यासाठी वापरली जाते त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे त्यांचा समोरचा प्रश्न आहे अंजली टीचर युजेस अ सॉफ्टवेअर टूल डिझाईन टू डिलिव्हर कोर्सेस ऑनलाइन धिस एक्रॉनॉमी स्टँड फॉर शिक्षक चे शिक्षक वापरतात हे सॉफ्टवेअर ऑनलाइन कोर्सेस देण्यासाठी डिझाईन केले आहे त्यामुळे व्हीएली संक्षिप्त रूप विचारलं आहे आठव्या चॅप्टरमध्ये आयसीटी मध्ये भरपूरदा फुल फॉर्म विचारले जातात आणि त्यामुळे फुल फॉर्म नक्कीच वाचत चला याचा फुल फॉर्म काय मग व्हिएली चा व्हिडिओ लर्निंग एनवायरमेंट व्हिज्युअल लर्निंग एनवायरमेंट व्हर्च्युअल लर्निंग एनवायरमेंट की व्हिज्युअल लोकल एनवायरमेंट काय असणार का आहे तर आपलं उत्तर असणार आहे व्हर्च्युअल लर्निंग एनवायरमेंट रिअली काय आहे व्हर्च्युअल लर्निंग एनवायरमेंट असणार आहे आणि हे ऑनलाईन एन्वारमेंट आहे ई रिसोर्स कॅटर सेव्हरल डिसिप्लिन थॉट ऍट यूजी आणि पीजी लेवलचं ते जे असतं ना इनिशिएटिव्ह आहे युनिव्हर्सिटी ऑफ युनिव्हर्सिटी ऍट इन्स्टिट्यूट ऑफ लाईफस्टाईल लर्निंग हे एक लाईफ लाँग लर्निंगसाठी एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि हे ऑनलाईन एनवायरमेंट ऑफ ई रिसोर्स आहे जे वेगवेगळ्या प्रकारचे डिसिप्लिन जे आहे यूजी आणि पीजी मध्ये ते देत असते ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे समोरचा प्रश्न ऑफ द फॉलोइंग विकिपीडिया विकिपीडिया जे असते ना वेबसाईट तर काय मग ते दॅट अलाउज ऍज टू एज टू अ वेबसाईट बट डज नॉट चेंज अनी प्री एक्सिस्टिंग इन्फॉर्मेशन म्हणजे एक प्रणाली जी वापर करताना वेबसाईट वर माहिती जोडण्याची परवानगी देते परंतु अस्तित्वात असलेली कोणती माहिती बदलत नाही हे आहे का की सिस्टम दॅट अलाउज हे आहे की असिस्टम दॅट अलाउज कोलॅब्रेटिव्ह मॉडिफिकेशन ऑफ इट्स कंटेंट अँड स्ट्रक्चर डायरेक्टली फ्रॉम द वेब वेबब्राऊझर एक प्रणाली थेट हेब्राऊझर वर त्यांच्या सामग्री आणि सरचने सहयोगी बदल करण्यास अनुमती देते की दॅट सर्व्ह अ पब्लिक अ पब्लिकली पर्सनल जनरल फॉर इंडिव्हिज्युअल म्हणजे एक प्रणाली जी एखाद्या व्यक्तीसाठी सार्वजनिकरित्या प्रवेश करण्यायोग्य व्यक्तिक जनरल म्हणून काम करते की ए सिस्टम दॅट मॉनिटर्स द मॉडिफिकेशन ऑफ कंटेंट विदिन अ ब्लॉग म्हणजे ब्लॉग मध्ये सामग्रीच्या बदलांचे परीक्षण करणारी प्रणाली आहे काय आहे सांगा बघू तर विकिपीडिया काय आहे अ सिस्टम दॅट अलाउज कोलॅब्रेटिव्ह मॉडिफिकेशन ऑफ इट्स कंटेंट अँड स्ट्रक्चर डायरेक्टली फ्रॉम अ वेब ब्राउझर म्हणजे एक प्रणाली जी थेट वेब ब्राउझरवरून त्याच्या सामग्री आणि सहयोगी बदल करण्यास अनुमती देते म्हणजे काय आहे आहे बी असणार ठीक आहे समोरचा प्रश्न आहे वन टेराबाईट ऑफ अ मेमरी इज इक्वल टू हा प्रश्न मागे सेटमध्ये विचारला गेला आला होता नेटमध्ये पण त्यामुळे हे हे खूप महत्त्वाचे ठरते अशा प्रकारचे प्रश्न आजकाल खूप विचारले गेलेले आहेत तर सांगा बघू काय असणार आहे वन टेराबाईट तर पहिले आपण बघा के बी केबी म्हणजे काय किलो बाईट ठीक आहे तर वन एम बी म्हणजे काय वन एम बी म्हणजे वन एम बी म्हणजे काय असणार आहे तर वन एमबी म्हणजे वन झिरो वन एम बी म्हणजे काय असणार आहे वन एमबी म्हणजे वन झिरो टू फोर वन झिरो टू फोर काय केबी ठीक आहे त्यानंतर वन जी बी जी आहे ती काय असणार आहे ती असणार आहे वन झिरो टू फोर एम बी ठीक आहे पण याच ऑर मध्ये आपण काय लिहू शकतोय वन झिरो टू फोर इन टू वन झिरो टू फोर टू वन झिरो टू फोर असं असू शकणार आणि त्यानंतर टी बी म्हणजे काय वन टी बी म्हणजे काय तर मग वन टी बी म्हणजे वन झिरो टू फोर जी बी ठीक आहे त्यामुळे मग त्याचा हे कसं आहे ना वन झिरो टू फोर इन टू वन जीरो टू फोर इंटू वन जीरो टू फोर अस रह उत्तर का संगा बहु वन जीरो टू फोर वन जीरो टू फोर के बी का उत्तर अपल के बीच ठीक है अपल उत्तर सी समझ लुमला हाँ बगा केबी केबी मध्ये सांगायचं आहे ते ना ऑप्शन बघा टीबी विचारला इज इक्वल टू वन झिरो टू फॉर तर नसणार आहे ऑब्विस हे अर्थ याच काय होतो बी होतं जीबी वन चा होतो हा ठीक आहे त्यामुळे वन टीबीचा काय असणार आहे केबी हे असणार आहे ठीक आहे बाईट तर नसणारच आहे कारण बाईट चुकीचं ऑप्शन आहे ठीक आहे वन झिरो टू फॉर केबी हे कशाचं आहे हे वन वन एमबीच असणार आहे हे वन एम बीच असणार आहे वन जी बी चार वन टी बीच असणार आहे ठीक आहे त्यामुळे नक्कीच वाचत चला यावर भरपूर प्रश्न विचारले जातात इथे बघा हे बघा इथे देऊन आहे के बी वन के बी वन झिरो टू फोर बाईट एम बी वन झिरो टू फोर के बी जी बी वन झिरो टू फॉर एम बी टी बी वन झिरो टू फॉर जी बी पी बी वन झिरो टू फोर टी बी हेक्झा बाईट वन झिरो टू फोर पी बी झेटा बाईट वन झिरो टू फॉर ई बी योटा बाईट वन झिरो टू फोर झेड बी ठीक आहे हे हा तक्ता तुम्ही पाठ करून ठेवा नक्कीच तुम्हाला मदत होईल इन अँड व्हिडिओ मीन्स कॉम्प्रेशन द टर्म आरसीबी युज फॉर व्हिडिओ व्हिडिओमध्ये कॉम्प्रेशन म्हणजे आर आहे तर बी शब्द हा कशासाठी युज केला जातो रेड ग्रे ब्लू रेड ग्रीन ब्लू रेड ग्रीन ब्लॅक रेड ग्रे ब्लॅक काय असणार आहे सांगा बघू तर व्हिडिओ कॉम्परेशन काय इज इज द टर्म युज टू डिफाईन अ मेथड फॉर रिड्युसिंग द डाटा डेटा रिड्यूस केला जातो एखाद्या व्हिडिओचा किंवा ऑडिओचा तू आणि यूज केला जातोय टू इनकोड द डिजिटल व्हिडिओ कंटेंट म्हणजे दिस रिडक्शन इन डेटा ट्रान्सलेट टू बेनिफिट द स्मॉलर स्टोरेज रिक्वायरमेंट कधी आपल्याला स्मॉलर स्टोरेजची रिक्वायरमेंट असते तेव्हा आपण ते रिड्यूस करतो आणि लोअर ट्रान्समिशन करतोय बँड विथ रिक्वायरमेंट सोबत आणि हे आर जे आहे ना ते थ्री ह्युजेस ऑफ लाइट कॅन बी मिक्स टुगेदर टू क्रिएट डिफरंट कलर हे तीन जे आहे ना ते युज केले जाते डिफरंट कलर्स युज करायसाठी ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे आर जी बी स्टँड फॉर रेड ग्रीन अँड ब्लू ठीक आहे त्यामुळे नक्की लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न आहे ए एन... इज अ कम्प्युटर प्रोग्राम दॅट स्प्रेड्स बाय कॉपीज ऑफ इटसेल्फ सेल्फ अदर एक्सक्युटेबल कोड ऑर डॉक्युमेंट हा एक संगणक प्रोग्राम आहे जो इतर एक्झिक्युबल कोड किंवा दस्तावेजमध्ये स्वतःचा प्रति टाकून प्रसार होतो त्याला ऑपरेटिंग सिस्टम म्हणतात कम्प्युटर वायरस म्हणतात फायर वॉल म्हणतात की अँटी वायरस म्हणतात सांगा बघू अँटी वायरस प्रोटेक्ट करायला असणार आहे फायर वॉल पण प्रोटेक्ट करायला असणार ऑपरेटिंग सिस्टमचं काही हेच नाही त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे कम्प्युटर वायरस असणार आहे काय असणार आहे कम्प्युटर व्हायरस आणि इथे खूप सारे कंप्युटर वायरस आहे जसं की नऊ आहेत बघा बुट सेक्टर व्हायरस यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेला आहे व्हायरसचा फॉर्म सुद्धा विचारले गेलेला आहे पहिला आहे बुट सेक्टर व्हायरस दुसरा आहे वेब स्क्रिप्टिंग व्हायरस तिसरा आहे ब्राउझर हायजॅकर फोर्थ आहे रेसिडेंट व्हायरस फिफ्थ आहे डायरेक्ट अक्शन व्हायरस सिक्स हाय पॉलिमॉर्फिक वायरस सेव्हन हाय फाईल इन्फेक्टर वायरस आठवा आहे मलिमल्टीपॅरेटिट व्हायरस आणि नववा आहे मायक्रो वायरस ठीक आहे आपण नंतर कधीच व्हिडीओमध्ये याच हे करूया ठीक आहे एवढे तुम्ही लक्षात ठेवा आणि याबद्दल नक्की वाचा कुठून माहिती माहिती मिळत असेल तिथून वाचा ठीक आहे आणि फायर वर्क काय तर हे कॅपेबिलि कॅपेबिलिटी ऑफ प्रिझर्विंग बोथ द सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचं आपण जे करतोय ना कॅपेबल आहे ते हे करायला प्रिझर्व करायला ठीक आहे समोरचा प्रश्न ऑफ द फॉलोइंग हार्डवेअर वॉज युज बाय द फर्स्ट जनरेशन कम्प्युटर आता या आयसीटी मध्ये हे चारही जनरेशन भरपूरदा विचारले आहे त्यांचे वर्ष विचारले आहे कोणत्या वर्षात ते आले कोणत्या वर्षात कोणता आलंय ट्रान्झिस्टर वॅक्युम ट्यूब बीएलएसआय इंटिग्रेटेड सर्किट सांगा बघू काय असणार आहे मग आपलं उत्तर कोणतं आहे पहिलं जनरेशन पहिलं जनरेशन आहे वॅक्युम ट्यूब असणार आहे पहिलं जनरेशन हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा पहिलं जनरेशन काय आहे वॅक्युम ट्यूब आहे बघा फर्स्ट जनरेशन ही सो एकोणीसशे फोर्टी सिक्स म्हणजे छेचाळीस मध्ये आली होती आणि एकोणसाठ मध्ये त्याचा पिरियड होता ठीक आहे त्यामध्ये फर्स्ट आहे व्हॅक्यूम ट्यूब बनलेली होती सेकंड जनरेशन मध्ये एकोणसाठ ते पासष्ट ट्रान्झिस्टर असणार आहे थर्ड जनरेशन मध्ये पासष्ट ते एकाहत्तर इंटिग्रेटेड सर्किट असणार आहे आणि चौथ्या जनरेशन मध्ये एकाहत्तर ते ऐंशी मायक्रो प्रोसेसर असणार आहे आणि नंतर फिफ्थ जनरेशन जे आता सुरू आहे ते एआय आणि युएलएसआय ठीक आहे त्यामुळे नक्की लक्षात ठेवा हा तक्ता तुम्ही पाठ करा यावर भरपूर प्रश्न विचारले जातात पहिला पहिला आहे व्हॅक्युम ट्यूब दुसरं जनरेशन आहे ट्रान्झिस्टर तिसरं जनरेशन आहे इंटिग्रेटेड सर्किट चौथं जनरेशन आहे मायक्रो प्रोसेसर आणि फिफ्थ जनरेशन आहे ए आय आणि युएलएस आहे ठीक आहे ते तुम्ही नक्की लक्षात ठेवा अ कम्प्युटर युजेस विच नंबर ऑफ सिस्टम टू स्टोर डेटा अँड परफॉर्म कॅल्क्युलेशन तर जे डेटा संग्रहित करण्यासाठी आणि गणना करण्यासाठी संगणक कोणती संख्या प्रणाली वापरतो बायनरी ऑक्टल डेसिमल हेक्झा डेसिमल सांगा बघू काय हो? वापरतो तर तो वापरतोय बायनरी बायनरी कंप्युटरमध्ये जास्तीत जास्त बायनरी त्यामुळे बायनरी हे आपण लक्षात ठेवावं ठीक आहे त्यामुळे वापरू तर काय असणार आहे बायनरी असणार आहे समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोईंग मोबाईल पेमेंट अप्लिकेशन इज डेव्हलप बाय द नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बेस्ड ऑन युपीआय हा प्रश्न नेट सेटमध्ये विचारला गेला होता मागच्या वर्षी खालपैकी कोणता मोबाईल पेमेंट अप्लिकेशन वर आधारित नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केलेला आहे माय गव्हर्नमेंट भीम उमंग फोन पे सांगा बघू काय असणार आहे काय असणार आहे सांगा तर आपलं उत्तर असणार आहे भीम काय असणार आहे भीम आणि भीम हे भारत इंटरफेस फॉर मनी असं त्याचा फुल फॉर्म आहे आणि ॲज अ मोबाईल पेमेंट ऍप डेव्हलप डेव्हलप बाय द नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन एन पी सी यांनी केलं आहे आणि ते युनिफाईड पेमेंट इंटरफेन्स मध्ये बेस्ड ऑन यूपीआय ठीक आहे त्यामुळे आपलं काय असणार आहे भीम असणार आहे व्हॉट इज मिन बाय द टर्म रॅम रॅमचा अर्थ काय आहे तर मेमरी विच कॅन बी रीड मेमरी जी फक्त वाचली जाऊ शकते मेमरी ज्यावर फक्त लिहिता येते मेमरी विच इज यूज फॉर परमनंट स्टोरेज की मेमरी विच कॅन बी बोथ रीड अँड रिटर्न टू म्हणजे मेमरी जी वाचली पण जाऊ शकते आणि लिहिली पण जाऊ शकते सांगा बघू तर कसं असतं रॅम ही रँडम एक्सेस मेमरी आहे रॅम इज अ इज इन द फॉर्म ऑफ कम्प्युटर चिपच्या फॉर्म मध्ये असते ती आणि पॉवर कट झाल्यावर त्याचा डेटा इरेस होतोय आणि ती आहे वोलाटाईल मेमरी ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे तर मेमरी विच कॅन बी बोथ रीड अँड रिटन टू म्हणजे मेमरी जी वाचली जाऊ शकते आणि लिहिली जाऊ शकते त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे व्हॉट इज द ऍड्रेस स्पेसिफाईंग द लोकेशन ऑफ वेब पेज म्हणजे वेब पृष्ठाचे स्थान निर्दिष्ट करणाऱ्याचा पत्ता काय आहे यू आर एल डी एन एस टी टी पी सांगा बघू काय असणार आहे ॲड्रेस स्पेसिफिक द लोकेशन ऑफ वेब पेज इज अ यू आर एल युनिफॉर्म रिसेच लोकेटर आणि इट इज अन इंटरनेट ऑर इंटरनेट नेम दॅट पॉइंट्स टू अ लोकेशन वेअर फाईल वेबसाईट पेज इज होस्टेड म्हणजे एक इंटरनेट किंवा इंटरनेट नेटच्या पॉईंट थ्रू लोकेशन दाखवतात फाईल आणि डायरेक्टरी किंवा होस्टेड करतात वेबसाईट वगैरे आपलं उत्तर काय असणार आहे यू आर एल असणार आहे तर आपण व्हिडिओमध्ये एखादी प्रश्न घेत असतोय तर एसटी टी चा फुल फॉर्म सांगा किंवा एसटीएमएल चा फुल फॉर्म कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओच्या शेवटी मी पंधरा प्रश्न घेतले असतील तर पंधरापैकी पैकी तुम्हाला किती आले ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि बघा तिसरा क्वेश्चन आहे क्वेश्चन आहे द कन्व्हिनियंट प्लेस टू स्टोअर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन टू फॉर क्विक रिट्रॅव्हल इन ईमेल ईमेल मध्ये त्वरित पुनर्प्राप्तीसाठी संपर्क माहिती संग्रहित करण्यासाठी सोयीस्कर ठिकाण आहे काय आहे बुक मेसेज बुक सांगा बघू ऍड्रेस बॉक्स मेसेज बॉक्स बुक की बॉक्स सांगा बघू काय असणार आहे तर ते आहे ऍड्रेस बुक असणार आहे की जे कन्व्हिनियंट होते स्टोअर करण्यासाठी कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन नाही का त्याला ऍड्रेस बुक असे म्हटलं जाते सोईस्कर होते ते संपर्क माहिती संग्रहित करण्यासाठी त्यामुळे आपलं काय असणार आहे स्ती असणार आहे त्यानंतर कम्प्युटर हॅज मेमरी ऑफ नाईन सिक्स्टी के बी बाय के बाईट्स वॉट इज द एक्झॅक्ट नंबर ऑफ बाईट्स कंटेन इन द मेमरी अशा प्रकारचे आयसीटी मध्ये प्रश्न आजकाल खूप विचारले गेलेले आहे त्यामुळे यावर नक्की तुम्ही याची नक्की प्रॅक्टिस करा संगणकाची मुख्य मेमरी नाईन सिक्स्टी केबी मध्ये असते या मेमरीमध्ये असलेल्या बायशी नेमकी संख्या किती, किती आ, uh, तर नाईन सिक्स्टी इंटू एट नाईन सिक्स्टी इंटू वन थाउजंड की नाईन सिक्स्टी इंटू वन आपल्याला माहिती आहे एका असतात मध्ये ठीक आहे तर भाग, कटलं वन झिरो टू फोर नाही इथे वन झिरो टू फोर नाही दोघांधून असणार आहे तर सांगा बघू काय असणार आहे वन चे काय असते वन केबी इज टू वन झिरो टू फोर बी बाईट आणि त्यामुळे कसं असणार आहे मग हे आपलं उत्तर काय असणार आहे इथं के बाईट्स विचारले आहे नाइन सिक्स्टी इंटू वन झिरो टू फोर हे काय असणारे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे जी बाईट्स असतं तर कदाचित जी बाईट्स असतं तर आपलं खालचं उत्तर असतं डी असतं आपलं उत्तर ठीक आहे पण इथं के बाईट्स आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे समोरचा प्रश्न आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट शोज द स्टोरेज डिवायस इन ऑर्डर ऑफ कॅपॅसिटी फ्रॉम लोएस्ट टू हाय सर्वात कमी ते उच्चतम क्षमतेच्या क्रमाने स्टोरेज साधने दाखवणारा पर्याय निवडा सीडी रोम आधी येईल मग डीव्हीडी रोम येईल मग ब्लू रे येईल का कि पहिले ब्लू रे मग सीडी रोम डीव्हीडी रोम थर्ड आधी सीडी रोम ब्लू रेल ब्लू रे डी रोम काय असणार आहे सांगा बघू सर्वात आधी काय येईल लोएस्ट टू हायस्ट विचारला आहे तर पहिले येईल सीडी रोम आता सीडी रोम आला तर हे तीन ऑप्शन्स आले हे ऑप्शन कट झालं ठीक आहे त्यानंतर येईल डीव्हीडी डी येईल त्यामुळे हे ऑप्शन बरोबर आहे हे ऑप्शन बरोबर यातून कटले ठीक आहे त्यानंतर दोन्ही सेम आहे मग आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे सीडी रोम आधी त्यानंतर डीव्हीडी रोम त्यानंतर ब्ल्यू रे ठीक आहे तर सीडी रोमचं काय असते सेवन हंड्रेड एम बी वगैरे असते आणि डी रोमचं असते एट टू नाईन जी बी आणि ब्लू रेचं असते ट्वेंटी फाईव्ह जी बी स्टोरेज नाही का ठीक आहे मग आपलं उत्तर काय असणार आहे हे A and D है है, आ, ए आणि डी सेमच आहे त्यामुळे ते ऑप्शन थोडस हे झालं असेल तर हे काय उत्तर असणार आहे ए असणार आहे याचं पण डी पण आहे कारण आता आपलं सेम सेमच आहे ते त्यामुळे पण सी डी रोम आधी येईल त्यानंतर डीव्हीडी रोम त्यानंतर ब्लू रे असं येईल ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे ऑपरेटिंग सिस्टिम द ट्रू स्टे स्टेटमेंट अबाउट ऑपरेटिंग सिस्टम ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल खरे विधाने ओळखा असं म्हटलेलं आहे तर काय आहे अँड ओएस कंट्रोल अलॉकेट मेमरी ऑर्गनाइज डेटा इन टू फिल्ड रेकॉर्ड म्हणजे एक ओएस परिधीय नियंत्रित करते मेमरी वाटप करते आणि फील्ड अँड रेकॉर्ड मध्ये डेटा आयोजित करते की ओएस प्रोवायडेड प्रोटेक्शन अगेन्स्ट व्हायरसेस अँड कंट्रोल पेरिफेरल्स ओएसने वायरस आणि कंट्रोल पेरिफेरल्स संरक्षण प्रदान केले आहे की परिधीय नियंत्रित करते मेमरी आणि प्रोसेसरला वेळ वाटते करते की अँड ओएस कंट्रोल प्रोसेसर अँड अलाउज द युजर टू कनेक्ट टू इंटरनेट की म्हणजे ओएस अँड ओएस प्रोसेसर आणि पेरीफेरन्स नियंत्रित करते आणि वापरकर्त्याला इंटरनेटशी कनेक्ट करण्याची परवानगी देते सांगा बघू काय असणार आहे ऑपरेटिंग सिस्टम तर ऑपरेटिंग सिस्टम काय आहे तर इज दोग प्रोग्राम दॅट आफ्टर बिंग इनिशियली लोडेड इन टू द कम्प्युटर बाय बूट प्रोग्राम म्हणजे ही एक प्रोग्राम आहे जे इनिशियली बूट प्रोग्रामनी लोडेड केले जाते आणि मॅनेज करते सगळे ऍप्लिकेशन्स जे आहे कम्प्युटरमधले ठीक आहे त्यामुळे आपलं तर काय असणार आहे अँड ओएस कंट्रोल पेरिफेरल्स अँड अलोकेटेज मेमरी अँड प्रोसेसर म्हणजे की ओएस परिधी नियंत्रित करते आणि मेमरी आणि प्रोसेसरला वेळ वाटप करते ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे सी असणार आहे तर आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार सी जे आहे अँड ओएस कंट्रोल पेरीफेरल अलोकेटेड मेमरी आणि प्रोसेसर ठीक आहे म्हणजे एक ओएस परिधी नियंत्रित करते आणि मेमरी आणि प्रोसेसरला वेळ वाटप करते ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे which of the following is a type of malware intentionally inserted into a software that that will set off a malicious uh, function which uh, specified conditions are म्हणजे खाली कोणता प्रकारचा मालवेअर इंटिल इन्सर्ट इंटॉ इंटॉक ही सॉफ्टवेअर सिस्टीम आहे ती निर्दिष्ट अटी पूर्ण केल्यावर दुर्भावनापूर्ण कार्य सेट ऑफ करते म्हणजे की त्याचा खूप असा स्मॅलिशियस फंक्शन करते आणि आपल्या कंडिशन्सला तो हे करते तर काय असणार आहे ते बॉम्ब असणार आहे ट्रोजन्स स्पायवेअर लॉजिक बॉम्ब काय असणार आहे सांगा बघू तर आस ते असणार आहे स्पायवेअर स्पायवेअर हे तुमच्याकडे लक्ष ठेवून असतात आहे आणि मॅलेशियस ते दाखवतात की आपल्याला ते खूप आपल्या आवश्यक असणार आहे किंवा आपल्याला ते इम्पॉर्टंट आहे पण त्याच्या मागे त्यांचं ते मॅलेशियस फंक्शन असतं आणि ते सुद्धा आपल्या सॉफ्टवेअर मध्ये घुसले की ते मग ते आपल्या पूर्ण कम्प्युटरच्या प्रोसेसवर त्याचे लक्ष असतं आणि ते आपलं पूर्ण पर्सनल डिटेल्स वगैरे त्यामधून घेऊ पण शकतात ठीक आहे ते अशा प्रकारचं सॉफ्टवेअर आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे विच द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू इन रिस्पेक्ट ऑफ वायरलेस टेक्नॉलॉजी ब्लूटूथ इज अ वायरलेस टेक्नॉलॉजी विच कॅन कनेक्ट टू कनेक्ट अ हेड टू अ मोबाईल फोन म्हणजे ब्लूटूथ एक वायरलेस तंत्रज्ञान आहे जे मोबाईल फोनशी जोडू शकते आणि बी क्यू दिला आहे ब्लूटूथ इज अ लाँग रेंज वायरलेस टेक्नॉलॉजी अँड इट इज अ लो कॉस्ट मीन्स ऑफ डेटा ट्रान्सफर ठीक आहे तर काय असणार आहे सांगा बघू इज अ वायरलेस टेक्नॉलॉजी विच कॅन कनेक्ट हेड टू अ मोबाईल फोन हे तर बरोबर आहे त्यानंतर ब्लूटूथ इज अ लॉंग रेंज वायरलेस टेक्नॉलॉजी अँड अ लो कॉस्ट मिन्स ऑफ डेटा ट्रान्सफर हे असणार आहे का सांगा बघू तर आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे जे वरचं आहे ब्लूटूथ इज अ वायरलेस टेक्नॉलॉजी विच विच कॅन कनेक्ट हेड टू अ मोबाईल फोन हे बरोबर असणार आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न वायरस इज अ केपेबल ऑफ ट्रान्सफरिंग वन कम्प्युटर टू अनादर विदाउट एनी युझर इंटरॅक्शन इज नोन ऍज वॉम ट्रोजर किलॉग इन बुट सेक्टर बघू जे वायरस आहे ते interfra कॅपेबल आहे ट्रान्सफरिंग वन कम्प्युटर टू अनदर विदाउट एनी युजर इंटर इंटरफ्रॅक्शन म्हणजेच की जे काय आहे वॉम आहे त्याचं हे म्हणते की स्टॅन्ड हा एकटाच असतोय सॉफ्टवेअर आणि Uh, हा प्रोग्राम होस्ट करतोय आणि ह्युमन हेल्प टू प्रोपोगेट म्हणजे की वॉम आ लोन सॉफ्टवेअर अँड डू नॉट रिक्वायर अ होस्ट प्रोग्राम अँड अ हेल्प टू प्रोपोगेट हे आपोआपच होतं uh, विद ट्रान्सफर एक uh, असा व्हायरस आहे हा जो कॅपेबल आहे स्वतः स्वतः ट्रान्सफर कम्प्युटर टू कम्प्युटर ठीक आहे विदाउट एनी इंटरॅक्शन ठीक आहे तर काय असणार आहे वॉम असणार आहे जे की ए आहे आणि ट्रोजन जे आहे ना ट्रोजन काय असतं ते इट कॅन बी एम्प्लॉइड बाय सायबर थ्यूज अँड हॅकर्स ट्राईंग टू गेन एक्सेस टू युजर सिस्टम म्हणजे हे सायबर जे असतात ते ते गेन करायचा प्रयत्न करतात एखाद्याचं पर्सनल इन्फॉर्मेशन ट्रोजन थ्रू ठीक आहे आणि की इन जे आहे ते की इन इज द युज ऑफ कम्प्युटर प्रोग्राम द ट्रेकॉट एव्हरी की स्ट्रोक की स्ट्रोक मेड बाय कम्प्युटर यूज स्पेशली टू गेन फ्रेड्युलेट ऍक्सेस टू पासवर्ड ऑर अदर इनपुट ठीक आहे त्यामध्ये आणि बूट सेक्टर वायरस जे आहे ते इन्फेक्ट करते फ्लॉपिडिक्सला वगैरे त्यामुळे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता आणि आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे इन द कॉन्टेक्ट ऑफ आय टी अँड आय सी टी विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट स्मॅमिंग इज ट्रू तर स्मॅमिंग हे आहे इज पोस्टिंग वर इमेलिंग अन्सॉलिटेटेड अडवायसिंग मेसेज टू अ वाईड ऑडियन्स म्हणजे स्पॅमिंग म्हणजे मोठ्या प्रेक्षकांना अनपेक्षित जाहिरात संदेश पोस्ट करणे किंवा ईमेल करणे हे असणार आहे का की स्पॅमिंग इज अ सेंडिंग लाइन्स ऑफ नॉन सेन्शियल गार्बेज इन द चॅट कन्व्हर्सेशन म्हणजे स्पॅमिंग म्हणजे चॅट संभाषणात गैरसंवेदनशील कचरा पाठवणे ते असं काही आहे का की स्पॅमिंग इज अ पोस्टिंग अ मेसेज दॅट कंटेन ग्राफिक डिस्क्रिप्शन ऑफ समथिंग ऑफेन्सिव्ह म्हणजे स्पॅमिंग म्हणजे एखाद्या आक्षेपार्ह गोष्टीचे ग्राफिक वर्णन असलेले संदेश पोस्ट करणे आहे का की स्पॅमिंग म्हणजे हे दुर्भावनापूर्ण कारणास्तव संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न विश्वासार्ह अस्तित्व म्हणून मुखवटा घालून दाखवण्याचं ते आहे सांग बघू काय असणार आहे तर स्पॅमिंग काय आहे स्पॅमिंग इज अ पोस्टिंग ऑर इमेलिंग अनसॉलिटेटेड मेसेजिंग असतात टू अ वाईड ऑडियन्स म्हणजे स्पॅमिंग म्हणजे काय मोठ्या का प्रेक्षकांना अनपेक्षित जाहिरात संदेश पोस्ट करणे किंवा ईमेल करणे जे स्पॅम असते की नाही आपल्या सेक्शनमध्ये ईमेल सेक्शनमध्ये स्पॅम असते ते हेच आहे ते त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे ठीक आहे आणि विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी टर्म ॲज अ मेन बेनिफिट्स ऑफ अ क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे क्लाउड जे कम्प्युटिंग आहे त्याचा मेन फायदा काय आहे डेटा बॅकअप अँड स्टोरेज ऑफ डेटा की पॉवरफुल सर्वल कॅबेट कॉस्ट आणि टाइम ऑल ऑफ द बघू काय असणार आहे तर हे ऑल ऑफ द अबाव असणार आहे क्लाउड कंप्युटिंग मध्ये डेटा बॅकअप आणि स्टोरेज ऑफ डेटा पण होतो पॉवरफुल सर्व्हर कॅपेबिलिटीज पण होतात आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आणि टाइम सेव्हिंग पण असणार आहे त्यामुळे आपलं तर, आप तर काय असणार आहे डी असणार आहे ठीक आहे त्यानंतर क्लाऊड कम्प्युटिंगला इंटरनेट कम्प्यु कम्प्युटिंग पण म्हटलं जाते त्यानंतर समोरचा प्रश्न विचार विस स्टेटमेंट इज ट्रू अबाउट रॅन्डम एक्सेस मेमरी या रँडम एक्सेस मेमरी बद्दलचं काय खरं विधान आहे ते विचारलं आहे रॅम इज अ नॉन व्हॉलेटाईल अँड द अमाऊंट ऑफ रॅम इन अ कम्प्युटर सिस्टम कॅन नॉट अफेक्ट द इट परफॉर्मन्स म्हणजे की रॅम ही अस्थि असते आणि संगणक प्रणालीतील रॅमचे प्रमाण तिच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकत नाही की रॅम इज अ नॉन व्हॉलेटाईल दॅट अमाऊंट ऑफ रॅम इन अ कम्प्युटर सिस्टम कॅन इफेक्ट द परफॉर्मन्स म्हणजे हेच ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे रॅम प्रश्न म्हणते ऑप्शन्स आहे रॅम इज अ वोलाटाईल द अमाऊंट ऑफ रॅम इन अ कम्प्युटर कॅननॉट म्हणजे रॅम ही अस्थिर आहे आणि संगणकातील रॅम चे प्रमाण त्याचा कार्यक्षमतेवर परिणाम करू शकत नाही आणि रॅम ही वोलाटाईल आहे आणि इथे करू शकते तर काय असणार आहे सांगा बघू आपलं उत्तर आपलं उत्तर असणार आहे डी जे आहे रॅम ही वोलाटाईल आहे आणि त्याचा अमाऊंट ऑफ रॅम इज इन अ कम्प्युटर सिस्टम कॅन इफेक्ट इट परफॉर्मन्स म्हणजे परफॉर्मन्सला इफेक्ट करते कार्यक्षमतेवर परिणाम करते ठीक आहे आणि ही ती अस्थिर असते ठीक आहे उत्तर का असणार आहे डी असणार आहे त्यानंतर समोरचा प्रश्न यू नीड टू यूज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन इन अ प्रिपेअरिंग अ बजेट विथ सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन शुड बी यूज म्हणजे बजेट तयार करताना तुम्हाला स्वयचलित गणना वापरण्याची आवश्यकता आहे तर कोणते सॉफ्टवेअर अप्लिकेशन वापरावे प्रेझेंटेशन स्प्रेडशीट वर्ड प्रोसेसिंग की डेस्कटॉप पब्लिकेशन का असणार आहे सांगा बघू युनिट टू ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन म्हणतात कॅल्क्युलेशन जे आहे ना ते स्प्रेडशीट मध्ये केले जाते कुठे स्प्रेडशीट मध्ये ठीक आहे त्यामुळे एम एस सिक्झेल हे त्याचं खूप छान उदाहरण आहे एमएस सिक्झल मध्ये आपण कॅल्क्युलेशन करतोय ते वर्डच आहे ऑफिस वर्ड ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे व्हॉट इज द स्पायवर स्पायवेअर इन रिस्पेक्ट ऑफ कम्प्युटर कम्प्युटर सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर दॅट एम्स टू गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट अ पर्सन विदाउट हिज ऑर नॉलेज अँड दॅट मे सेंड सच इन्फॉर्मेशन टू अनदर इंडेंटिटी अबाउट इन्फॉर्मेशन एखाद्या व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या नकळत एकत्रित करण्याचे उद्दिष्ट असलेले सॉफ्टवेअर आणि ते अशी माहिती इतर संस्थेला माहितीबद्दल पाठवू शकते का हे स्पायवेअर आहे की कायदेशीर सॉफ्टवेअर जे कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना संगणकाच्या मध्यवर्ती स्थानावरून निरीक्षण आणि पर्यवेक्षण करण्यास अनुमती देते ते स्पायवेअर आहे का अशा प्रकारचे मोठे मोठे ऑप्शन्स कन्फ्युज करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे क्वेश्चन्स वा, क्वेश्चन वाचून ऑप्शन सुद्धा बरोबर वाचायचे तेव्हा जाऊन आपण बरोबर आन्सर टिक करू शकू ठीक आहे आणि हे ते स्ट्रॅटेजी असते त्यांची की ऑप्शन्स मोठे मोठे दिले की समोरचा व्यक्ती कन्फ्युज होते की त्याला काय पाहिजे त्यामुळे व्यवस्थित वाचत चला ठीक आहे तिसरा ऑप्शन आहे सॉफ्टवेअर युज टू डिस्टर्ब कम्प्युटर ऑपरेशन ऑर ऍक्सेस टू प्रायव्हेट कम्प्युटर सिस्टम म्हणजे संगणक ऑपरेशन मध्ये व्यत्यत्त्या आणण्यासाठी किंवा खासगी संगणक प्रणालीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी वापरलेला सॉफ्टवेअर की संगणकाची प्रगती दुसऱ्या निरुपद्रवी निरु प्रोग्राम मध्ये लपवली आहे जी स्वतःच्या प्रती तयार करते किंवा दुसऱ्या फाईल्स किंवा प्रोग्राम मध्ये घालते सांगा बघू काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे ए म्हणजे सॉफ्टवेअर दॅट एम्स टू गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट अ पर्सन विदाउट हिज ऑर हर नॉलेज अँड दॅट मे सेंड अ सच इन्फॉर्मेशन टू अनादर एंटिटिटी अबाउट इन्फॉर्मेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या नकळत एकत्रित करण्याचे उद्दिष्ट असलेले सॉफ्टवेअर आणि ते अशी माहिती इतर संस्थेबद्दल संस्थेला माहितीबद्दल पाठवू शकते ठीक आहे त्यामुळे आपलं तर काय असणार आहे ए असणार आहे त्यानंतर इन अॅनलॉग कम्युनिकेशन कंटेंट इज कन्सिडर्ड टू बी अॅनलॉग कम्युनिकेशन मध्ये सामग्री मानली जाते अभिसरण स्टेटिक फिजिकल की इथेरल कशी सामग्री मानली जाते सांगा बघू तर एनलॉग जे आहे ना ते मास कम्युनिकेशन इज द वन प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग मेसेज टू द रिसिव्हर म्हणजे ही एक प्रोसेस आहे ट्रान्सफरिंग करायची मेसेज टू द रिसिव्हर ऑर ऑडियन्स आणि हिअर द ऑडियन्स इज लार्ज सो द युटिलाइज एलॉग मीडिया विच वॉज ओरिजिनली युज इन ऑडिओ रिकॉर्डिंग इट वॉज एनलॉग इज टू काउंट इट वॉज रिकरेटिंग म्हणजे की जे हे अॅनोलॉग जे होतं की नाही ते स्पेशली ऑडिओ रेकॉर्डिंगच्या वेळेस आपण रिक्रिएट करायसाठी युज केला जातो हियर द कंटेंट कॅन बी ओनली लिनियर आणि याच्यामध्ये कंटेंट लिनियर किंवा स्टेटिक हेच असू शकणार आहे त्यामुळे डायनामिक नसणार आहे स्टेटिक किंवा लिनियर ठीक आहे आणि अवर वर्ल्ड इज अ एनॉलॉगिक अनॉलॉग आणि सिग्नल्स अँड इलेक्ट्रोमॅग्नेट वेव्ह विच आर इनर तर दिॉग कम्युनिकेशन मध्ये कंटेंट जे आहे ना ते स्टेटिक्स आणि लिनियर असणार आहे आणि अनॉलॉग जे कमास कम्युनिकेशन आहे ते एक वन प्रोसेस आहे ट्रान्सफरिंग मेसेज टू द रिसिव्हर ठीक आहे तुम्ही एवढं लक्षात ठेवू शकता त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे स्टेटिक आणि इन अॅनॉगिक अनॉलॉग कम्युनिकेशन कंटेंट इज कन्सिडर टू बी स्टेटिक आणि लिनियर ठीक आहे फक्त डायनामिक नसणार आहे ते तो समोसा प्रश्न सिलेक्ट द ऑप्शन दैट इंक्लूड्स द फाइल फॉरमेट सुटेबल फॉर डिस्ट्रीब्यूटिंग साउंड साउंड फाइल्स अक्रॉस द इंटरनेट ठीक है एम आई डी आई म्युझिकल इंस्ट्रुमेंटल इंस्ट्रूमेंट डिजिटल इंटरफेर ठीक है वेव काय आहे वेव फॉर्म ऑडियो फाइल फॉर्मेट डब्ल्यू एम च काय विंडोज मीडिया ऑडिओ ठीक आहे आणि एमपी थ्री च काय आहे एमपी थ्री चे कोडिंग फॉर्मेट फॉर डिजिटल ऑडिओ देर आर आणि हे काय आहे ऑडिओ फॉर्मेट आहे तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे पहिले एम आय मग वेव्ह डब्ल्यू एम ए आणि एम थ्री ठीक आहे तर आपलं उत्तर असणार आहे डी विच वन ऑफ द फॉलोइंग पेयर्स लिस्ट मॅचेस इन द रिस्पेक्ट ऑफ कम्प्युटर खालीलपैकी कोणती जोडी संगणकाच्या बाबतीत सर्वात कमी जुळते वन गिगाबाईट इज इक्वल टू वन थाउजंड ट्वेंटी फोर एट बीट्स की टी म्हणजे कॅथोड रेट ट्यूब की अरोम म्हणजे रॅपिड ऑनलाईन मेमरी की सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सांगा बघू काय असणार आहे सर्वात कमी जुळते असं विचारलेलं आहे आणि क्वेश्चन्स आता तुम्ही पेपर आता आपला सात तारखेला असणार आहे तर तुम्ही व्यवस्थित क्वेश्चन वाचायचा एक तास मिळतोय आपल्याला तर व्यवस्थित क्वेश्चन वाचायचे आणि ऑप्शन पण व्यवस्थित वाचायचे जेणेकरून आपलं चुकलं नाही पाहिजे घाईघाईत नको सोडवायला पेपर ठीक आहे तर इथे कोणती कमी जुळते असं विचारलेलं आहे तर कॅथर्ड रेड ट्यूब हे तर बरोबर आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हेही बरोबर आहे आणि वन गिगा बाईट हे पण बरोबर आहे कारण वन थाउजंड एम बी इज टू वन जी बी होते ठीक आहे आणि आणि वन बायनरी डिजिट म्हणजे झिरो आर वन असणार आहे त्यामुळे ते वन जी गिगा बाईट जे आहे ना ते वन थाउजंड टू फोर इंटू एट बीड असंच असणार आहे ठीक आहे त्यामुळे हेही बरोबर आहे तर कमी काय जुळते मग रोम रॅपिड ऑनलाईन मेमरी हे असं आहे का त्याचं नाही आहे ना मग काय असणार आहे सांगा बघू सांगा बघू काय असणार रोम तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा रोमचा अर्थ काय आहे ठीक आहे फुलफॉर्म काय आहे आपलं उत्तर काय असणार आहे मग रोम असणार आहे सी रॅपिड ओन्ली मेमोरी हे कमी जुळते ते त्याचं फॉर्म नाही आहे ठीक आहे नंतर समोरचा प्रश्न विच वन ऑफ द फॉलोइंग इज आर मेजर इश्यूज अरायझिंग आउट ऑफ द ग्रोइंग रिलायन्स ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे माहिती तंत्रज्ञानावरील वाढत्या अवलंबनामुळे खालपैकी कोणती प्रमुख समस्या उद्भवत आहे प्रॉफिबिलिटी नफा सिक्युरिटी थ्रीड सुरक्षा धोके प्रायव्हसी कन्सर्न गोपनीयतेची चिंता ओनली एन बी एन सी बी बी एबीसी सांगा बघू काय असणार आहे काय असणार आहे तर हे असणार आहे सी ओनली बीएन सी तर मेजर इश्यूज काय आहे तर सेक्युरिटी थ्रेड्स आहे आणि प्रायव्हसी कन्सर्न आहे हे खूप महत्वाचं आहे कारण यामुळे म्हणजे कसं मेजर इशूज जे आहे ना आय टी सेक्शनच्या ग्रोइंग जे ते वाढत चाललेलं आहे ते यावरच नक्की याचा भर आहे कारण सेक्युरिटी थ्रेड्स आणि प्रायव्हसी हे यात दिली गेलेली नाहीये आणि त्यावर भरपूर धोका उद्भवलेला आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे सी ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे दोन स्टेटमेंट दिलेले आहेत एक असर्शन आणि एक रिझन तर असर्शन रिझन कसं करते मी एकदा परत सांगतेय असर्शनचं जे वाक्य आहे त्यावर रिझन हा लागू होत आहे की नाही याचा रिझन हा आहे की नाही त्यावरून आपण ठरवतोय की असर्शन रिझन आहे की नाही बघा अ ब्लॉग इज फॉर्म ऑफ सोशल मीडिया ब्लॉग हा सोशल मीडियाचा एक प्रकार आहे ठीक आहे तर याचा रिझन आपण बघूया आता कारण ब्लॉग कोणालाही सार्वजनिक प्रेक्षकांची संवाद साधण्याची परवानगी देतो म्हणून हा सोशल मीडियाचा प्रकार आहे का असं विचारलं आहे त्यामुळे आणि ऑप्शन्स बोथ ए आर आर ट्रू इज अ करेक्ट एक्सप्लेशन बोथ ए आर ट्रू आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेशन आर इज फॉल्स ए इज फॉल्स आर इज ट्रू सांगा बघू काय असणार आहे ते काय असणार आहे ए असणार आहे ए इज अ ब्लॉग इज अ फॉर्म ऑफ सोशल मीडियाचा प्रकार आहे तो आणि ब्लॉग हा कोणालाही सार्वजनिक प्रेक्षकांशी संवाद साधण्याची परवानगी देतो हो की नाही ब्लॉग्स काय मग ते सोशल मीडिया इन्क्लुड ब्लॉग्स वॉल पोस्ट ईमेल इंस्टा मेसेजिंग आणि म्युझिक शेअरिंग वगैरे जे आहे ना ते सगळं इथे होत असते ठीक आहे इथे होत असते आणि यामध्ये ब्लॉग्स हा इंडिव्हिज्युअली अप्रोच आहे टू कम्युनिकेट टू पब्लिक ऑडियन्स म्हणजे हा एक मीडिया आहे जिथून आपण प्रेक्षकांशी संवाद साधतोय ठीक आहे आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे तर आता समोरचा प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट सॉफ्टवेअर इज लोडेड इन्टू सेकंडरी स्टोरेज फ्रॉम रॅम स्टोरेज फ्रॉम रॅम अँड देन इट इज एक्झिक्युटेड बाय द सीपीयू ठीक आहे आणि दुसरा आहे अ सर्च इंजिन इज अ सॉफ्टवेअर सिस्टम दॅट इज डिझाईन टू सर्च फॉर इन्फॉर्मेशन ऑन द वर्ल्ड वाईड वेब म्हणजे शोध इंजन ही एक सॉफ्टवेअर प्रणाली आहे जी वर्ल्ड वाईड वेबवर माहिती शोधण्यासाठी डिझाईन केली जाते की सॉफ्टवेअर रॅम वरून दुय्यम स्टोरेज मध्ये लोड केले जाते आणि नंतर ते सीपीयू द्वारे कार्यान्वित केले जाते तर सांगा बघू काय असणार आहे ऑप्शन्स आहे ओनली ए ओनली टू बोथ ए अँड वन अँड टू नेदर वन नॉर टू सांगा बघू काय असणार आहे ते असणार आहे ओन्ली टू असणार आहे सर्च इंजिन जे आहे इज अ सॉफ्टवेअर दॅट इज डिझाईन टू सर्च फॉर इन्फॉर्मेशन म्हणजे वर्ल्ड वाईड वेबवर आपण काय करतोय का सॉफ्टवेअर पण आली आहे ज्यामध्ये आपण माहिती शोधतोय ठीक आहे आणि रॅम जी आहे ती नंतर ते द्वारे हे नसणार आहे ठीक आहे हे करेक्ट नाही आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे ठीक आहे द सिक्वेन्स ऑफ लोडिंग सॉफ्टवेअर फ्रॉम सेकंडरी स्टोरी इंटू रॅम अँड फायनली एक्झिटिशन सीपीएर हे काय चुकीचं आहे समोरचा प्रश्न आहे द मेन पर्पज ऑफ सी आयसीटी फॉर अ क्लासरूम टीचिंग इज टू वर्गातील अध्यापनासाठी आयसीटी वापरण्याचा मुख्य उद्देश आहे मेक द क्लासरूम इन्स्ट्रक्शन इंटरेस्टिंग म्हणजे वर्गातील सूचना मनोरंजक बनवण्यासाठी वर्गातील विद्यार्थ्यांचे लक्ष वळवण्यासाठी विद्यार्थ्यांना वर्गात गुंतवून ठेवण्यासाठी की अध्यापनाचे शिक्षण परिणाम अनुकूल करण्यासाठी सांगा बघू काय असणार आहे सांगा बघू काय असणार आहे ए बी आहे सी आहे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे ऑप्टिमाइजिंग लर्निंग आउटकम फॉर ऑफ टीचिंग म्हणजेच अध्यापनाचे शिक्षण परिणाम अनुकूल करण्यासाठी ठीक आहे कारण कसं असते ना इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हे बेसिकली सोसायटी इफर्ट्स टू टीच इट्स करंट अँड इमर्जिंग सिटीजन इन नॉलेज अँड स्किल अराउंडिंग अराउंड कम्प्युटिंग आणि कम्युनिकेशन डिवायेस म्हणजे की याचा मेन पर्पज काय क्लासरूम टीचिंगचा इज टू टीच इट्स करंट अँड इमर्जिंग सिटीजन्स व्हॅल्युबल नॉलेज आणि व्हॅल्युबल नॉलेज देण्यासाठी स्किल देण्यासाठी थ्रू आयसीटी हो की नाही सॉफ्टवेअर आपलं ऑपरेट करण्यासाठी किंवा अदर डिव्हायस वगैरे जे आहे ना ते इथून आपण करतोय आणि याचं मेन हे काय मग पर्पज ऑप्टी लर्निंग आउटकम्स ऑफ टीचिंग ठीक आहे आपलं उत्तर डी असणार आहे त्यानंतर समोरचा प्रश्न ऑफ द इज करेक्ट लोकल नेट एरिया नेटवर्क इज युज लोकेटेड ऑन वन ब्रँड ऑफ कम्प्युटर द इकॉनॉमिक आय एस पी स्टँड फॉर इंटरनेट स्टँडर्ड प्रोवायडर ऑप्शन्स आहे ओनली ए ओनली बी ओनली ए बी नेदर ए नॉर्थ बी सांगा बघू काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे नायदर ए नॉर्बी लोकल इज इझिली लोकेटेड वन ब्रँड ऑफ कम्प्युटर चुकीचं आहे आय एस पी ते चुकीच असणार आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे कारण हे लोकल एरिया नेटवर्क जे आहे ना ते कम्प्युटर याला इंटरकनेक्ट करते कम्प्युटर नेटवर्कशी विदिन लिमिटेड एरिया हे आहे लँड ठीक आहे आणि एक्रॉनॉमिक आय एस पी हे इंटरनेट स्टँडर्ड प्रोव्हायडर म्हणून नाहीये त्याचा फुल फॉर्म आहे इंटरनेट स्टँडर्ड प्रोटोकॉल ठीक आहे त्यामुळे आपलं तर काय असणार आहे नायदर एन ऑर बी असणार आहे समोरचा प्रश्न आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सक्लुझिव्ह कंटेन्स द टेक्स्ट फाईल फॉर्मेट केवळ मजकूर फाईल स्वरूपाचा समावेश असलेला पर्याय निवडा जेपीईजी एम पी थ्री सीएस बी जेपीईजी आलं म्हणजे हे कटलंय असं मला वाटते आणि जेपीजी आलं म्हणजे खटलं हे जी आय एफ वगैरे काय आहे फाईल आपले इमेज फॉर्मेट आहे ठीक आहे आता याच्यामधून सांगा दोघांमधून सीएसबी एम पी थ्री एम पी थ्री हे काय आहे ऑडिओ फॉर्मेट आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सरळ बी असणार आहे अशा प्रकारचे ऑप्शन इलिमिनेट करतो उत्तरे सोड सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे सीएसबी आरटीएफ आणि टी एक्स टी ठीक आहे आपलं उत्तर काय आहे सीएसवी म्हणजे कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज आणि आर टी एफ म्हणजे रिच टेक्स फॉर्मेट ठीक आहे आणि टी एक्स टी फाईल तर आपल्याला माहितीच आहे हे एक डॉक्युमेंटचं डु, ते ट्रे हे आहे कंटेंट प्लेन टेक्स्ट साठी यूज केलं जातं ठीक आहे त्यामुळे आपलं काय असणार आहे बी असणार आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे परत एकदा स्टेटमेंट आणि रिझन दिलेला आहे द uh, क्लॉक स्पीड ऑफ सीपीयूज हॅज नॉट इनक्रीज सिग्निफिकेंटली इन अ रिसेंट इयर म्हणजे अलीकडच्या वर्षात सीपीयूच्या घड्याळाचा वेग फारसा वाढलेला नाहीये आणि रिझन दिला आहे की सॉफ्टवेअर नाव बिंग युज इज फास्टर अँड देअर फॉर प्रोसेसर डू नॉट हॅव टू बी फास्टर म्हणजे आता वापरले जाणारे सॉफ्टवेअर वेगवान आहे म्हणून प्रोसेसर वेगवान असणे आवश्यक नाहीये बोथ ए आर आर ट्रू इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए बोथ ए आर आर ट्रू बट आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ए इज ट्रू आर इज फॉल्स ए इज फॉल्स आर इज ट्रू सांगा बघू काय असणार आहे द क्लॉक्स टी स्पीड ऑफ सिप्यू हॅज नॉट इनक्रीज सिग्निफिकेंटली इन रिसेंट इयर हे बरोबर आहे आता रिझन त्याचं बरोबर मॅच होत का बघू सॉफ्टवेअर नाव बिंग फास्ट अँड देअरफर प्रोसेसर डू नॉट हॅव टू बी फास्ट हे काय आहे फॉल्ट आहे ठीक आहे त्यामुळे आपलं तर काय असणार आहे सी असणार आहे असर्शन रीजन हा मॅच करतोय न... ना की नाही हे खूप महत्वाचे आहे त्याच्या आधी आपल्याला ते बरोबर आहे की नाही ते बघावं लागतं त्यानंतर मॅच होत की नाही ते बघावं लागतं ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट तर इथे परत दिलेलं आहे की क्लॉक स्पीड ऑफ सीपीयू इज मेझर्ड इन हर्ट्स हे दिलेलं आहे आणि दोन वाक्य दिलेले आहे ब्ल्यूटूथ टेक्नॉलॉजी कन्झ्युम्स मोर पॉवर दॅन वायफाय टेक्नॉलॉजी ब्ल्यूटूथ तंत्रज्ञान हे वायफाय तंत्रज्ञानापेक्षा जास्त ऊर्जा वापरते तर ऑप्शन्स आहे ओनली ए ओनली बी बोथ ए एन बी ए एन बी सांगा बघू काय असणार आहे ओनली ए असणार आहे आपलं उत्तर कारण की काय द क्लॉक स्पीड ऑफ सीपीयू इज मेजर्ड इन द हर्ट्स ठीक आहे आणि ब्ल्यूटूथ टेक्नॉलॉजी कन्झ्युम्स मोर टेक्नॉलॉजी चुकीच असणार आहे ठीक आहे द पर्पज ऑफ आय सी टी इन एज्युकेशन टू अट्रॅक्ट स्टुडंट विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी की मेक टीचिंग इंटरेस्टिंग शिकवणे मनोरंजन बनवण्यासाठी की शिकण्याचे परिणाम इष्टतम करण्यासाठी की अध्यापनात तंत्रज्ञान संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी सांगा बघू काय असणार आहे काय असणार आहे तर आउटकम लर्निंग ऑप्टिमायझिंग लर्निंग आउटकम हे खूप महत्वाचं असणार आहे कारण हे खूप महत्वाचं असतंय आउटकम जे असते ना ते खूप महत्वाचं असणार आहे ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय आहे सी असणार आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे इन कम्प्युटर रिलेटेड ऍक्टिव्हिटीज विच वन ऑफ द फॉलोइंग इज इन अप्रोपिएट फॉर डिस्क्राईबिंग अ लँग्वेज ट्रान्सलेटर म्हणजे संगणकाशी संबंधित क्रियाकल्पांमध्ये भाषा अनुवादकाचे वर्णन करण्यासाठी खालीपैकी कोणते अनुचित आहे असेंबलर कंपायलर इंटरप्रिटर कोडे सांगा बघू काय असणार आहे तर काय असणार आहे कोड कोडे जे आहे ते असणार आहे कारण कोड्स आहे ना हे एक तर हे कोड कसं आहे तर इज अ डिव्हाइस ऑर अ कम्प्युटर प्रोग्राम विच एनकोड्स ऑर डिकोड्स अ डिजिटल डेटा स्ट्रीम ऑर सिग्नल आणि इट इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ कोडे कोडर अँड डिकोडर म्हणजे की हे एक कम्प्युटर प्रोग्राम आहे जे एनकोड करते मेसेज आणि सिग्नल जे आहेत ना एनकोड कोड डिकोड ते करण्याचं काम याच्याकडे असते ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग टर्म्स इज रिलेटेड टू द डिजिटल लर्निंग एन्वॉरमेंट फॉर अ डिझाईन हरीपैकी कोणती संख्या डिझाईनसाठी डिजिटल शिक्षण वातावरणाशी संबंधित आहे ई विद्वान ई कल्प ई आचार्य ई यंत्र सांगा बघू काय असणार आहे डिजिटल लर्निंग एनवायरमेंट फॉर ए डिझाईन असं विचारलेलं आहे कोणती संज्ञा डिझाईन साठी डिजिटल शिक्षण वातावरणाशी संबंधित आहे तर कोणतं असणार आहे ते असणार आहे ई कल्प असणार आहे ते काय असणार आहे ई कल्प असणार आहे ई कल्प काय आहे हे प्रोजेक्ट आहे क्रिएटिंग डिजिटल लर्निंग एनव्हायरमेंट फॉर अ डिझाईन आणि ई कल्प कोणी स्पॉन्सर केला आहे तर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस स्पॉन्सर केलेला आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍज अ पार्ट ऑफ द नॅशनल मिशन इन एज्युकेशन थ्रू असं इथे सांगितलेलं आहे त्यामुळे आपलं तर काय असणार आहे सी असणार आहे ठीक आहे ई कल्प जे आहे ना ते रिलेटेड आहे डिझाईन साठी डिजिटल शिक्षण वातावरणाशी ठीक आहे

हे हे, high level ला हे, तर हे फोर्थ जनरेशन लँग्वेज हे खूप हाय लेवल लँग्वेज असणार आहे त्यामध्ये खूप टाइम पण जाईल इफर्ट्स पण लागतील आहे प्रोडक्टिव्हिटीसाठी आणि याचे ऍडव्हान्टेज काय आहे तर मग प्रोग्रामिंग लँग्वेजला अलाव करेल इफिशियंट युज ऑफ डाटा बाय इम्प्लिमेंटिंग वेरियस डेटाबेस वेरियस डेटाबेसनी आपण त्याच्यात इम्प्लिमेंट करू आहे त्याचं एक्झाम्पल काय आहे मग त्याचं एक्झाम्पल आहे एसक्यू एल सी 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 एस एस आणि कोल्ड फ्यूजी त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे एसक्यू एल असणार आहे काय असणार आहे एसक्यू एल असणार आहे ठीक आहे आणि फिफ्थ जनरेशन जे आहे ते बेसिकली आर्टिफिशियल इंटेलिजन्स लँग्वेज आहे हे आपल्याला माहितीच आहे आणि द एक्झाम्पल काय आहे मग त्याचं मर्क्युरी एस फाईव्ह हे काय आहे फिफ्थ जनरेशनचं आहे ठीक आहे समोरचा प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोईंग टूल फॉर प्रोव्हाइडिंग व्हर्च्युअल क्लासेस एनव्हामेंट तर व्हर्च्युअल क्लासरूम वातावरण प्रदान करण्यासाठी खालपकी कोणते संयोग साधन आहे ए लॅब ए व्ह्यू ए ट्यूटर ए लर्नर सांगा बघू काय असणार आहे काय असणार आहे ए व्ह्यू असणार आहे ए व्ह्यू क्लासरूम हे काय फ्रेमवर्क का आहे जे प्रोव्हाइड करते रिच इंटरॅक्टिव्ह सोशल एनव्हायरमेंट फॉर लर्निंग म्हणजे थोडं इंटरॅक्टिव्ह सोशल एनवायरमेंट तयार करते लर्निंगसाठी आणि इट इज सिम्पल युजर फ्रेंडली आहे हे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअर असते त्यात आणि विच प्रोव्हाइड अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी टू अ टीचर टू टीच इन अ लाईव्ह इंटरॅक्शन मोड म्हणजे हे खूप मोठा ऑपॉर्च्युनिटी संधी प्रोव्हाइड करते टीचर्सला लाईव्ह इंटरॅक्शन मोडसाठी आणि व्हेरियस जॉग्राफिकल लोकेशन आणि कुठे पण लोकेशन व्हर्च्युअल क्लासरूम म्हटलं तर कुठे फक्त नेट आणि आपल्याला व्यवस्थित हे पाहिजे असणार आहे संभाषण साधण्यासाठी कम्प्युटर असो लॅपटॉप त्यामुळे ते हो व्हर्च्युअल क्लासरूम हे प्रदान करते काय करते ए व्ह्यू प्रदान करते त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे आणि विच ऑफ द प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोग्रॅमिंग लँग्वेज खालीपैकी कोणती प्रोग्रॅमिंग भाषा आहे डीप लर्निंग मशीन लर्निंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स की पायथन सांगा बघू काय असणार आहे काय असणार आहे मग विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज प्रोग्रॅमिंग लँग्वेज काय असणार आहे तर पायथान जी आहे ना ती आहे प्रोग्रॅमिंग लँग्वेज पायथान हे इंटरप्रिटेड आहे हाय लेवल आहे जनरल जनरल पर्पज आहे प्रोग्रॅमिंग लँग्वेज जी नाईनटीन नाईन्टी वन मध्ये फर्स्ट एक पहिल्यांदा रिलीज झाली होती आणि पायथानची डिझाईन जी आहे ना ती कोडेड आहे ठीक आहे लॉजिकल कोड आणि हे लँग्वेज काय तर इट्स लँग्वेज कन्स्ट्रक्ट अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड अप्रोच एम टू हेल्प प्रोग्रामर्स राईट क्लिअर लॉजिकल कोड फॉर स्मॉल अँड लार्ज स्केल प्रोजेक्ट एवढं लक्षात ठेवा की हे हे नाईन्टीन नाईन्टी वन मध्ये रिलीज झालं होतं आणि हे हाय लेवल इंटरप्रिटेड जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जे कोणी केलं गायडो वॅन रोझम यांनी केलं होतं ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे डी ठीक आहे ऑल द बेस्ट विशू ऑल द बेस्ट थँक्यू